गुड आफ्टरनून टू ऑल. आवाज येतोय? आवाज येतोय का? ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असतील तर चॅटबॉक्समध्ये सांगा. सेशन जे आहे ते आपलं आपण कंटिन्यू करूया बघा. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत. ओके चला ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या या यूट्यूब आणि ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. सगळ्यांना नमस्कार, जय हिंद, गुड आफ्टरनून. सगळ्यात महत्वाचं बघा, आज आपलं काय हा जो मॅरेथॉन चाललेला आहे त्या मॅरेथॉनचा आज आपला काय तिसरा भाग आहे. आता लक्षात घ्यायचं, अजून एक भाग आपला शिल्लक आहे पण तो काय होईल, सर्वात शेवटी होईल. आणि त्याच्यामध्ये खास करून आपण काय करूया की ज्या शेतकरी चळवळी आहेत म्हणजे 1858 पासून ते आजच्या घडीपर्यंत म्हणजे 2023 पर्यंत एकूण काय कार्यक्रम आहे तो सगळा आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि जे काही गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसरॉय जे आहेत या सर्वांचा देखील आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, सर्व काही तुम्हाला आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिल्लक आहे. ठीक आहे, चला याच्यामध्ये बघा. आता आपल्याला बघायचं आहे, येस, आता जी काय आपली बॅच चालू होते बघा, ही 10 जून 2024 पासून काय होते आपली बॅच चालू होते. तुम्हाला विद्यार्थ्यांनी खूप सारा भरभरून प्रतिसाद दिला आहे आम्हाला, याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि हाच विश्वास सत्यामध्ये उतरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी नेहमी करत असतो. बघा लक्षात घ्यायचं काय वैशिष्ट्य त्याची, प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू एकूण 3 टप्प्यामध्ये ही आपली बॅच चालू होईल. म्हणजे 2025 साठी या ठिकाणी असेल बघा. बघा इथं ऍक्सेस मिळेल तुम्हाला क्लासचा, जो काही ऑनलाईन आहे तो. त्याच्यामध्ये क्लास 1 वर्षासाठी असेल तुमच्यासाठी. त्याच्यानंतर जे काही मोफत क्लास नोट्स आहेत त्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपमध्ये अवेलेबल होतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी काही फीज आहे ती फीज देखील आपल्याला काय आहे याच्यामध्ये 5 टप्प्यामध्ये भरता येईल. ओके चला, आता बघा याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत. म्हणजे काय होईल ना की ज्यावेळेस तुम्हाला ही पीडीएफ अवेलेबल होईल, ज्यावेळेस तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्हाला नेमकं कळून येईल बघा की या पीडीएफ मध्ये नेमकं काय आहे. ठीक आहे, आणि मग एवढं एवढं जर तुम्ही करत गेला तर मला असं वाटतं की जवळपास 50-60% जो काही भाग आहे हा तुमचा कव्हर झालाय. पाठीमागे जे आपण मॅरेथॉन सेशन घेतले होते ना, मी पुन्हा एकदा सांगतो मला, जे आपण पाठीमागच्या वेळेस मॅरेथॉन सेशन घेतले होते त्याच्यातला जो कंटेंट आहे तो इकडे वापरलेला नाही. कारण लक्षात घ्यायचा हा पूर्णपणे वेगळा आहे आणि तो वेगळा आहे. तो आणि हा जर एकत्रित केला आणि जरी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिली तरी 100% मार्क मिळणार आहेत. फक्त एनसीएन आणि मिडेवल जे आहे त्याचा अभ्यास फक्त तुम्ही काय करायला पाहिजे. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. चलो बघा, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे घटनात्मक सुधारणा कायदे जे 1858 ते 1935 पर्यंत आहेत. आलं विषय लक्षात? हा. आणि दुसरं म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, यांचा काय करायचं आता आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता बघा लक्षात घ्यायचं, कालच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये बघितलं होतं की 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते सनदी कायदा 1853 पर्यंत आपण सगळे कायदे बघितलेले होते. आता लक्षात घ्यायचं काय होतं 1858 कायदा, याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आता लक्षात घ्यायचं, भारतामध्ये जे आहे हे ब्रिटिशांनी एकूण 2 टप्प्यामध्ये राज्य केलं. भारतामध्ये जे काही ब्रिटिश आहेत किंवा ज्याला आपण फक्त ब्रिटिशच म्हणूया बरं का, आता ब्रिटिश हे पण काय होते, हे युरोपियनांच्याच पैकी होते. मग यांनी भारतामध्ये 2 टप्प्यामध्ये राज्य केलं. हा, 2 टप्प्यामध्ये राज्य केलं. पहिल्या टप्प्यामध्ये राज्य केलं ते म्हणजे या ठिकाणी असणारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ती आली भारतामध्ये 1600 आणि तिने कारभार चालू केला भारतामध्ये 1608. 1600 पासून ते 1857 पर्यंत तिने कारभार केला. आणि लक्षात घ्यायचं दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 1858 पासून ते 1947 पर्यंत भारतावरती राज्य केलं ते म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटने. ठीक आहे, म्हणजे युरोपियनांच्या पैकी जे काही ब्रिटिश भारतामध्ये आले होते, जे ग्रेट ब्रिटनचे होते, ग्रेट ब्रिटनमध्ये असणारा इंग्लंड देश आहे त्याचे रहिवासी जे आपल्यावरती ज्यांनी आपल्याला राज्य केलं, मग त्यांनी आपल्यावरती 2 टप्प्यामध्ये राज्य केलं. आणि मग काय झालं या कालावधीमध्ये, म्हणजे हा जो काही एकूण असणारा 1600 ते 1857 पर्यंत एकूण कालावधी आहे,
तिच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने राज्य केलं आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये भारतामध्ये अनेक उठाव झाले आणि मग याच उठावाचा फायदा घेऊन आणि ज्या वेळेस भारतातील जनमत हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये जाऊ लागलं त्यावेळेस भारताच्या विविध भागामध्ये विविध घटक उठाव करू लागले, जसं की संन्यासी असतील, शेतकरी असतील, कारागीर असतील, संस्थानिक असतील, जमीनदार असतील, सावकार असतील, व्यापारी असतील, म्हणजे असा प्रत्येक घटक की ज्या घटकावरती अन्याय झाला त्या प्रत्येक घटकाने ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण आपल्यामध्ये एकता नसल्यामुळं ब्रिटिशांनी हे जे काही उठाव आहेत हे वेळोवेळी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात घ्यायचं 1857 उठाव आपल्याकडे काय झाला, अयशस्वी झाला. आता समजून घेण्यासारखी गोष्ट, आपल्याकडे 1857 उठाव जरी आपल्याकडे अयशस्वी झाला असला तरी देखील लक्षात घ्यायचं त्याचा दूरगामी परिणाम हा ब्रिटिशांना भोगावा लागलेला आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली शेवट, ठीक आहे, किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील झालेला सांगता हा या ठिकाणी काय आपल्याला लक्षात घ्यायचंय. आणि मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आता भारतातून घालवायचंय आणि मग सुरुवातीला या ठिकाणी जे काही राज्य केलं होतं त्यांनी, मग त्याच्या माध्यमातून जी काही जनता आता नाखुश झाली होती या जनतेची सिंपथी मिळवणं गरजेचं होतं. कारण लक्षात घ्यायचं भारत म्हणजे ब्रिटिशांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी बनून राहिली होती आणि मग त्याच्यामध्ये जे काही आर्थिक शोषण वगैरे आहे त्या आर्थिक शोषणाच्या माध्यमातून यांना अजून भारत ही वसाहत म्हणूनच पाहिजे होती. येतो विषय लक्षात, म्हणजे भारत जो आहे बघा, आपल्याकडे ईश्वरी प्रसाद काय सांगतात माहिती आहे का, ईश्वरी प्रसाद यांनी याच्यावरती एक टीका केली बघा खूप चांगल्या पद्धतीनं. त्याने असं सांगितलं होतं की भारत जो आहे ही दुभती गाय आहे, भारत हा दुभती गाय आहे जी इंग्लंडला दूध देते मात्र तिची लेकर उपाशी राहतात, असं ईश्वरी प्रसाद म्हणतात. का बरं म्हणतात असं, क्लिअर? आता बघा का म्हणतात हे महत्वाचं आहे, कारण या ठिकाणी ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं, आर्थिक शोषण केलं आणि मग याच्यातून वेळोवेळी उठाव झाले आणि मग जसा कंपनीच्या विरोधामध्ये आवाज वाढत गेला आणि कंपनी जशी प्रबळ होत गेली तसं मात्र आता ब्रिटिशच्या पार्लमेंटने यांना भारतातून हाकलायचं ठरवलेलं आणि मग नेमकं त्याच्यामध्येच एक ज्याला आपण म्हणतो बघा जुळून येते रेशीम गाठी, तसं या ठिकाणी 1857 उठाव मोठा झाला आणि मग त्याच माध्यमातून आता ब्रिटिश पार्लमेंटला या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून त्यांचा कारभार काढून घेण्याची आयती संधीच चालून आली होती आणि मग कायदा झाला 1858 आणि या 1858 कायद्यानुसार भारतीय लोकांची सहानुभूती मिळवणं, त्या भारतीय लोकांना पुन्हा आत्मविश्वास देणं की बाबा आम्ही इथून पुढं ज्या पद्धतीनं पाठीमागे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तुमच्यावरती राज्यकारभार केला होता, तुमची राज्य खालसा केली होती, तैनाती फौजेच्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी असणारे सैनिक असतील, दुसऱ्या बाजूनं कारागीर असतील, शेतकरी असतील, ज्यांच्यावरती अन्याय झाले हे इथून पुढे होणार नाहीत आणि मग या ठिकाणी पुन्हा भारतीयांचा फायदा घेण्यासाठी एक सिंपथी मिळवण्यासाठी जो जाहीरनामा झाला त्यालाच आपण 1858 कायदा असं म्हणतो. आला विषय लक्षात, 1858 कायदा का झाला आपल्याकडे हे देखील आपल्याला लक्षात घेणं काय आहे गरजेचं आहे. बघा यालाच आपण गुड गव्हर्नन्स ऍक्ट असं देखील म्हणतो. बघा 1858 कायदा गुड गव्हर्नन्स ऍक्ट म्हणतो आपण याला. बघा भारताच्या सुशासनासाठीचा कायदा. मग भारताचं सुशासन कशासाठी होतं बघा, आता तुम्हाला कळेल की याला भारताच्या सुशासनासाठीचा कायदा का म्हणतात, भारताच्या सुशासनाचा कायदा याला आपण का म्हणतो हे देखील आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. बघा का बरं, इथे या ठिकाणी काय झालं, ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली म्हणजे काय झालं बघा, भारतासाठी चांगली गोष्ट झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली म्हणजेच भारतासाठी ती चांगली गोष्ट होती, म्हणून या ठिकाणी आपण भारतीय सुशासनाचा कायदा असं देखील त्याला म्हणतो आपण. हा बघा, दुसरा मुद्दा आहे, भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल अशी या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली. म्हणजे आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी भारतामध्ये राज्यकारभार कोण पाहणार होतं, तर ते म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट पाहणार होतं आणि तेही राजा किंवा राणीच्या माध्यमातून. मग सर राजा किंवा राणी हे कसं काय ठरवणार, लक्षात घ्यायचं इंग्लंडमध्ये त्यावेळेस राजा सत्तेमध्ये असेल तर राजा बघेल आणि जर का राणी सत्तेमध्ये असेल तर राणी बघेल, म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे राणीच्या नावाने राणीद्वारा चालवण्यात येईल. आणि 1858 इंग्लंडमध्ये जी काही राणी होती व्हिक्टोरिया ती सत्तेमध्ये होती म्हणून तिच्या नावाने भारतामध्ये कारभार या ठिकाणी आता केला जाणार होता. ओके, दुसरा मुद्दा विचारला, शासनाचे प्रादेशिक नियंत्रणाचे महसूल विषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे आले. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कार्य करत होते ना, मग ते महसूल विषयक असो, कायदेविषयक असो, दिवाणी असो, फौजदारी असो, कोणत्याही स्वरूपाचं 1857 पूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जे जे कार्य करायचं ते कार्य आता या ठिकाणी कोण पाहणार होतं, ब्रिटिश पार्लमेंट पाहणार होतं, त्याच्या माध्यमातून राजा किंवा राणी पाहणार होते. आता लक्षात याचा पुढचा मुद्दा बघा, याच्यातला भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचं भारताचा व्हॉईस रॉय असं काय करण्यात आलं, नामकरण करण्यात आलं. याच्यावरती काल तर आपण बोललेलोच आहे की 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट त्याच्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला, सॉरी बंगालचाच गव्हर्नर जनरल झाला. त्याच्यानंतर पुन्हा 1833 कायदा त्याच्या माध्यमातून बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला.
आणि मग 1858 कायद्यानुसार जो कंपनीचा गव्हर्नर जनरल होता त्याचं नाव आता बदललं आणि त्याचं नाव काय ठेवलं आता व्हॉइसरॉय ठेवलं. काय ठेवलं? व्हॉइसरॉय. आणि हा जो व्हॉइसरॉय आहे हा राजघराण्याच्या भारतातील थेट प्रतिनिधी होता. बघा म्हणजे राजा किंवा राणीला हा काय होता? थेट जबाबदार होता. मग सर तुम्ही म्हणाल की आता व्हॉइसरॉय मोठा होता का गव्हर्नर जनरल? लक्षात घ्यायचं या दोघांच्या मध्ये खूप मोठे वाद आहेत की व्हॉइसरॉय मोठा की गव्हर्नर जनरल मोठा. तर लक्षात घ्यायचं जो व्यक्ती थेट राजा किंवा राणीला जबाबदार आहे किंवा ज्याची नेमणूक थेट राजा किंवा राणीच्या माध्यमातून केली जाते तोच काय असेल या ठिकाणी श्रेष्ठ असेल. कारण या ठिकाणी गव्हर्नर जनरल जो आहे हा सुरुवातीला कोणाला जबाबदार होता? बघा तो आपल्याकडे कोर्ट ऑफ डायरेक्टरकडून निवडला जायचा. त्याच्यामुळे समजून घ्यायचं या ठिकाणी की व्हॉइसरॉय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी होता. त्याच्यामुळं राजा किंवा राणीच्या माध्यमातून त्यांची निवड केली जायची. त्याच्यामुळं आपल्याकडे व्हॉइसरॉयज काय असतील या ठिकाणी हे असतील बघा मोठे असतील. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय निर्माण झाला. कोण झाला? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय झाला. आता बघा नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासन पद्धत रद्द करण्यात आली. बघा लक्षात घ्यायचं दुहेरी शासन व्यवस्था भावना कधी लावली होती आपण या ठिकाणी 1784 कायद्याने लावली होती. बघा त्याच्यामध्ये आपण दोन बघितले होते, एक म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि दुसरं म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. बरोबर आहे. मग बोर्ड ऑफ डायरेक्टर वरती नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडमध्ये एक पद निर्माण करण्यात आलं होतं किंवा एक गट तयार करण्यात आला होता त्याचं नाव होतं बोर्ड ऑफ कंट्रोल. मग 1858 कायद्यानुसार खालीलपैकी कोणती मंडळ रद्द करण्यात आली? तर बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल की ज्यांना आपण मराठीमध्ये नियामक मंडळ आणि संचालक मंडळ असं म्हणतो. म्हणजे 1784 पिट्स इंडिया ऍक्ट कायद्यानुसार भारतामध्ये जी काही दुहेरी शासन व्यवस्था लागू केली गेली होती की जिच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर अशी संरचना होती, ही संरचना 1858 कायद्यानुसार नष्ट करण्यात आली. बस दॅट्स इट. हे अशी जे काही वाक्य आहेत ना हे अशा वाक्यांच्या माध्यमातून काय करायचं आपल्याला हे लक्षात ठेवायचं. बघा चलो पुढचा मुद्दा बघा, भारतीय प्रशासनावरती नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेला भारत मंत्री हे नवीन पद निर्माण केलं. बरं का लक्षात घ्यायचं भारत मंत्री हे नवीन पद निर्माण केलं. बघा आपल्याकडे सुरुवातीला गव्हर्नर जनरल होता त्या गव्हर्नर जनरल पद तेच आहे फक्त त्याचं नाव बदललं. आणि नवीन पद कोणतं निर्माण केलं? भारत मंत्री इंडिया सेक्रेटरी हे काय केलं या ठिकाणी पद निर्माण केलं. बघा आता भारत मंत्री हा ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता आणि तो अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. बघा लक्षात घ्यायचं तो कुणाला जबाबदार होता. काय होतं ना बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की चला कायदा आहे एकदम सोपाच आहे एवढं काय आहे. शब्दात फरक लक्षात घ्यायचा कुठं होतो. हा ज्या पद्धतीने येतो क्वेश्चन लक्षात, ज्या पद्धतीने आपल्याकडे एक मालिका होती बघा रात्रीचं खेळ चाले तसं स्पर्धा परीक्षामध्ये शब्दांचं खेळ चाले शब्दांचा खेळ चाले. भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता. ब्रिटिश मंत्रिमंडळाचा लक्षात घ्यायचं काय होता तो ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिमतः ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. तो कुणाला उत्तरदायी होता? संसदेला. मग तो राजा किंवा राणीला उत्तरदायी नव्हता. राजा किंवा राणीला उत्तरदायी कोण होता? भारताचा व्हॉइसरॉय उत्तरदायी होता. पण लक्षात घ्यायचं भारत मंत्री हा कोणाला उत्तरदायी होता म्हणजे रिस्पॉन्सिबल कोणाला होता तो? तर संसदेला होता. बघा लक्षात घ्यायचं तो कोणाला होता? संसदेला. राजा किंवा राणीला नाही. राजा किंवा राणीला उत्तरदायी कोण होता? तर तो भारताचा व्हॉइसरॉय होता. हे लक्षात घ्यायचं बघा. हे अशा प्रकारे काय होतं इथेच आपला घोळ होतो. बघा काय होतो आपल्याला इथेच घोळ होतो. ओके बघा आता याच्यामध्ये भारत मंत्र्याला त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी 15 लोकांचं एक इंडिया काउन्सिल होतं. बघा काय होतं इंडिया काउन्सिल होतं. आणि हे इंडिया काउन्सिल रद्द करा म्हणून जे काही आपण सुरुवातीला पहिल्या लेक्चरमध्ये ज्या काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन बघितल्या होत्या बघा म्हणजे काँग्रेस पूर्व पण याच्यामध्ये मद्रास महाजन सभा असेल किंवा या प्रत्येकाने सांगितलेलं आहे की इंडिया काउन्सिलचं काय करा पद रद्द करा किंवा इंडिया काउन्सिल रद्द करा. मग सर का बरं इंडिया काउन्सिल रद्द करायचं होतं? तर लक्षात घ्यायचं इंडिया काउन्सिलचा जो काही असणारा एकूण खर्च आहे तो भारताच्या तिजोरीवरती दिला जायचा. आता लक्षात घ्यायचं भारतातून जे काही आर्थिक वहनाचं निस्सारण झालं किंवा भारतामधून जे काही आर्थिक संपत्ती वाहिली गेली तर ही जी काही संपत्ती आहे ही संपत्ती कशा प्रकारे गेली आणि याचं जे काही स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण देताना दादाभाई नवरूजी यांच्यावरील खर्च होताना किंवा यांच्यावर कसा खर्च होतो हे देखील त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि लक्षात घ्यायचं यांचा खर्च एका विशिष्ट टायटलखाली मानला जायचा की ज्याला आपण होम चार्जेस म्हणायचो. काय म्हणायचो ज्याला आपण? जे काही होम चार्जेस आहेत या होम चार्जेसच्या टायटल खाली आपण काय करत होतो यांचा पगार देत होतो. आणि मग विनाकारण यांचा पगार व्हायचा. आता ही लोक राहायची तिकडं इंग्लंडमध्ये आणि मग त्यांचा पगार जो आहे हा भारतातून दिला जायचा. मग त्यांचा असणारा ऑफिस असेल त्या ऑफिसचा रेंट असेल किंवा त्याचा असणारा एकूण खर्च असेल स्टेशनरी असेल हा सर्व खर्च विनाकारण भारतातून पुरवला जायचा. म्हणून प्रत्येक
काँग्रेसपूर्व राजकीय संघटनांनी किंवा या भारतातील विविध व्यक्तींनी हे इंडिया काउन्सिल रद्द करायचं म्हणून सांगितलेलं आहे. आता लक्षात घ्यायचं, या भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी एकूण 15 सदस्य होते, तर त्या 15 सदस्यांपैकी लक्षात घ्यायचं याच्यातले जे काही 8 आहेत हे 8 सरकारी होते, तर 7 त्या ब्रिटिश पार्लमेंटची काही कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून हे निवडले जायचे. क्लिअर आहे का? हा, तर हे जे आहेत आपल्याला हे असं आपल्याला काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. इंडिया काउन्सिल भारतात व भारताबाहेर, बघा आता मग हे इंडिया काउन्सिल जे निर्माण केलं होतं 15 लोकांचं, हे काय करत होतं बघा, इंडिया काउन्सिल भारतात व भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होतं आणि स्वतःवरही ते खटला भरवला जाऊ शकत होता. समजा त्याच्यामध्ये काही गैरकारभार वगैरे जर का आपल्याला आढळून आला तर त्याच्यावरती देखील कारवाई करता येत होती. आता बघायचं आपल्याला इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861. बघा विषय असा आहे की जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपण या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करतोय. काही लोकांना असं वाटलं की आता की एकदम शॉर्टमध्ये हे सगळं चाललेलं आहे, लक्षात घ्यायचं हे मॅरेथॉन आहे. सांगण्यासाठी मला की तुमच्याकडे काही भरपूर आहे, आपल्याला इतरही मुद्द्यांना काय करायचं आहे, हात लावायचा आहे किंवा त्यांचाही थोडक्यामध्ये आपल्याला परामर्श घ्यायचा आहे. त्याच्यामुळे एकाच घटकावरती आपण जास्त वेळ बोलू शकत नाहीये, कारण हे आपलं रेग्युलरचं लेक्चर नाहीये, तर हे काय आपल्याकडे मॅरेथॉन आहे. तरी देखील लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो. बघा आता आपण काय बघितलं, 1858चा कायदा बघतो, हे थोडंसं तुम्ही समजून घ्या बरं का प्लीज. त्याच्यामध्ये काय बघा, 1858चा कायदा बघितला की बघा आपण, येस 1858च्या कायद्यानुसार एका पदाच्या नावामध्ये बदल केला. म्हणजे सुरुवातीला जे काही आपल्याकडे गव्हर्नर जनरल होतं हे आता काय झालं आपल्या ठिकाणी व्हॉइस रॉय असं झालं. बघा काय झालं, व्हॉइस रॉय, आणि व्हॉइस रॉय हा ब्रिटिश राजपदाला जबाबदार होता. आता समजून घ्यायचं, याच्यामध्ये एक नवीन पद निर्माण केलं बघा आपण, हा एक नवीन पद निर्माण केलं. कोणतं नवीन पद निर्माण केलं बघा, भारत मंत्री. आता लक्षात घ्यायचं, हा जो काही भारत मंत्री आहे या भारत मंत्र्याचा सुरुवातीला जो काही पगार आहे हा सुरुवातीला पगार भारतीय तिजोरीतून दिला जायचा. कुठून दिला जायचा, भारतीय तिजोरीतून. आणि ज्यावेळेस पुढं आपल्याकडे 1919चा कायदा करण्यात आला होता ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतो, याच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार या भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीवरती सोपवण्यात आला. लक्षात येस, कुठल्या, इंग्लंडच्या तिजोरीवरती सोपवण्यात आला होता, इंग्लंडची तिजोरी. ठीक आहे, म्हणजे बघा भारत मंत्री सुरुवातीला पद निर्माण झालं त्याचा पगार कुठं दिला, सुरुवातीला भारतीय तिजोरीवरती. पण मोठ्या प्रमाणामध्ये लूट होत असल्यामुळं 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार याचा जो काही भारत मंत्री आहे या भारत मंत्र्याचा पगार आपण कुठून द्यायला लागलो, 1919 कायद्यानुसार इंग्लंडच्या तिजोरीवर दिला. बघा बघा हे अशा प्रकारे काय होतं, लिंक लागत असते आपल्याला, ते मात्र तुम्ही लक्षात घेणं काय या ठिकाणी गरजेचं आहे. चलो बघा हे कळालं असेल तुम्हाला. आता बघायचं आपल्याला इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861. बघा आता लक्षात यायचं, खऱ्या अर्थानं आता विधानसभा आपल्याकडे ज्या काही विधान परिषदा आहेत किंवा भारतीय लोकांना आता याच्यामध्ये हळूहळू इन्वॉल्व्ह करण्याचं काम या ठिकाणी झालेलं. बघा आता लक्षात घ्यायचं विषय असा याच्यामध्ये की हा जो काही 1861चा कायदा आहे या 1861च्या कायद्यानुसार आता प्रथमच भारतीय व्यक्तींना गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल जे आहेत यांच्यामध्ये किंवा त्यांचं एक असणारं काउन्सिल आहे याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न चालला होता. कारण विषय असा होता की ज्यावेळेस 1 नोव्हेंबर 1858 अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचला गेला किंवा डिक्लेरेशन ऑफ जी काही क्वीन आहे हिचा जो वाचला गेला तेव्हा तिच्यामध्ये बऱ्याचशा सवलती या भारतीय व्यक्तींना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. आता आपण समजून घेऊया त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही तो वाचून घ्या फक्त, राणीचा जाहीरनामा काय होता. बघा याच्यामध्ये काय होतं की 1861च्या कायद्यानुसार भारतातील कंपनीची बेलगाम हुकुमशाही थांबवण्यासाठी ब्रिटिश संसदेने इंग्लंडमधील अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली. बघा लक्षात घ्यायचं, भारतातील कंपनीची बेलगाम हुकुमशाही या ठिकाणी आता काय झाली होती, हुकुमशाहीच निर्माण झाली होती. बघा बरोबर, आणि ती हुकुमशाही कुठं तर थांबवण्यासाठी आता काय करण्यात आला होता, हा कायदा या ठिकाणी करण्यात आलेला होता. आता बघा याच्यामध्ये भारत आणि ब्रिटनच्या सरकारशी सर्वसमावेशक चर्चा केल्यानंतर इंडियन काउन्सिल कायदा काय झाला, मंजूर झाला आणि कंपनी बंद करण्यात आली. जरी समजा लक्षात घ्यायचं या ठिकाणी 1858चा कायदा या कायद्यानुसार जरी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली असली तरीही लक्षात घ्यायचं 1861च्या कायद्यानुसार कंपनी बंद करण्यात आली. कंपनी बंद कधी केली, 1861च्या कायद्यानुसार. बघा तिच्याकडून कारभार कधी काढून घेतला, एखाद्या गोष्टीचं लक्षात घ्यायचं, कारभार काढून घेणं वेगळं आणि ती संपूर्ण कंपनीचं बंद पाडणं वेगळं. ठीक आहे, कारभार काढून घेतला 1858च्या कायद्यानुसार, पण कंपनी संपूर्णपणे बंद कधी पाडली, डिसमिस कधी केली, तर ती डिसमिस आपण केली या ठिकाणी लक्षात घ्यायचं 1861च्या कायद्यानुसार. क्लिअर आहे का? हा, हे असलेले स्टेटमेंट आहेत ना, हे असले स्टेटमेंट आपल्याकडे घोळ खातात. मग तुम्हाला वाटणार की 1858च्या कायद्यानुसार तर कंपनीकडून प्रशासन काढून घेतलं, त्याच वेळेस कंपनी बरखास्त झाली असेल. नाही नाही नाही, हा लक्षात घ्यायचं. मग याच्यामध्ये कधी गेली ती, 1861ला त्याची काय झाली, ती कंपनी बंद पाडली. बघा ठीक आहे, कायदा 1858चा, त्याच्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता काढून घेतली, पण कंपनी बंद पाडली कधी, 1861च्या कायद्यानुसार. ठीक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं. बघा
आणि काय होतं आपला कार्यक्रम इथंच होतो बघा, आपलं मन मानत नाही एक्झाम हॉलमध्ये. मग एक्झाम हॉलमध्ये असं काही स्टेटमेंट आलं की असं वाटतं की आपल्याला हम कभी कभी लगता है अपुनिश भगवान आहे, आणि सगळी उत्तर बरोबरच, आणि घरी येऊन बघतोय तर काय 100% चुकलेलं. म्हणून पेपर हा एक्झाम हॉलमध्ये सोडवण्यासाठी असतो, रूमवर आणून डिस्कस करण्यासाठी नसतो. बघा या कायद्यानुसार म्हणजे 1861 च्या कायद्यानुसार विधान परिषदेचे सदस्यत्व, विधान परिषदेचे सदस्य सरकारच्या एक किंवा अधिक विभागाचे प्रभारी बनले. बघा लक्षात घ्यायचं, या कायद्यानुसार विधान परिषदेचे जे सदस्य आहेत हे एक किंवा एकापेक्षा जास्त काय आले प्रभारी बनले. प्रभारी म्हणजे काय बोलणं, ऍडिशनल बनले. बघा काय बनले, ऍडिशनल चार्ज त्यांच्याकडे आला एकापेक्षा जास्त यांचा. कौन्सिल आणि विभागांच्या वतीने कोणताही आदेश जारी करण्याचा अधिकार आता व्हॉइस रॉयला देण्यात आला. बघा सुरुवातीला हे कोणाला होते सगळे अधिकार, सुरुवातीला हे सगळे अधिकार गव्हर्नर जनरलला होते, पण आता कोणाला देण्यात आला होता, व्हॉइस रॉयला. हे जे असले शब्द आहेत ना, या शब्दांच्या भोवतीच काय फिरतं, आपलं स्टेटमेंट फिरतं. फक्त काय होतं ना की आपण प्रेझेन्स ऑफ माइंडने काय करत नाही, आपण त्या ठिकाणी काम करत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे एवढं तुम्ही लक्षात घेणं गरजेचं. बघा इथं यानुसार भारतीयांना त्यांचा दृष्टिकोन मांडण्याची आणि प्रशासकीय प्रक्रियेमध्ये सक्रियपणे सहभाग घेण्याची मुभा होती. लक्षात घ्यायचं, जे काही भारतीय आहेत बघा, या त्यानुसार भारतीयांना त्यांचा दृष्टिकोन मांडण्याची, म्हणजे आता भारतीय लोकांना याच्यामध्ये किंवा भारतीय लोकांचा याच्यामध्ये आता समावेश करण्यात येणार होता. बघा लक्षात घ्यायचं, भारतीय लोकांचा का समावेश करायचा होता, कारण लक्षात घ्यायचं पुन्हा एकदा ब्रिटिशांना भारतामध्ये 1857 सारखा रक्तरंजित इतिहास घडवायचा नव्हता. इथून पुढे जे काही करायचं आहे ते साम दाम दंडभेदाने करायचं आहे. आला विषय लक्षात. म्हणून आता भारतीय लोकांची मनं कुठेतरी जपली पाहिजेत, कारण ती 1757 ते 1857 या शंभर वर्षामध्ये जवळपास त्यांची मनं काय आहेत, संपूर्णपणे पिचलेली आहेत, आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांच्या मनामध्ये असंतोष वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळं आता भारतीयांना देखील याच्यामध्ये घेणं किंवा समावेश करून घेणं काय होतं, गरजेचं होतं. कारण आज ना उद्या ब्रिटिशांना भारत सोडून जाणं फिक्सच होतं, पण लक्षात घ्यायचं त्याच्या अगोदर त्यांना राज्यकारभाराची जाणीव करून देण्यासाठी, म्हणजे ब्रिटिश एवढे वाईट नव्हते हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पण लहानपणापासून ते थोडंसं आपल्याला चुकीचं शिकवण्यात आलं असो. बघा आता भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी नॉमिनेट करण्यात आलं. येतो विषय लक्षात. हा काय बघा, इथं भारतीयांना पहिल्यांदाच अशासकीय सदस्य म्हणून, बरं का, हा शब्द महत्वाचा आहे याच्यामध्ये. अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. अशासकीय म्हणजे सुरुवातीला सांगतो तुम्हाला आपल्या भाषेमध्ये भारतीय व्यक्ती कशा, भारतीय व्यक्तींना कोणत्या पदावरती नेमणूक केली जायची, बिनपगारी फुल अधिकारी. कसे केले जायचे, बिनपगारी फुल अधिकारी. आणि भारतीय व्यक्तींना पण वाटायचं की चला आपल्याला ब्रिटिशांनी काय केलं या ठिकाणी स्थान दिलं. पण तुम्ही हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नेमण्यात आलं असेल तर याच्यामध्ये सर्वसामान्य जनता नव्हती. ह्याच्यामध्ये मी किंवा तुम्ही किंवा एखाद्या ग्रामीण भागातला व्यक्ती नव्हता. तर अशासकीय सदस्य म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते कोण होते, सावकार होते, जमीनदार होते, व्यापारी होते, हे जे मोठे लोक होते. ठीक आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग नव्हता. मग लक्षात घ्यायचं, या मोठ्या लोकांना हाताशी धरून तर ब्रिटिशांनी पुन्हा इथून पुढे 90 वर्ष राज्य केलं, हे पण तितकंच खरं आहे. आला का विषय लक्षात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सामान्य जनतेला तोंड देणं किंवा त्यांना उत्तर देणं ब्रिटिशांना काय पॉसिबल नव्हतं. समजा नंदकुमारला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, रिस्पॉन्सिबल धरलं नंदकुमारला. आता नंदकुमारच्या खाली काय, एक मोठा जमीनदार आहे. ठीक आहे, आणि मग समजा त्याच्या अंडर एक 2-4 गावं येतात, सावकार आहे तो मोठा. तर लक्षात घ्यायचा विषय असा आहे की जर मला त्यांनी कॅच केला तर माझं ऐकणारे काही लोक आहेत, मग माझ्यासारखे अशा काय केले लोकांनी त्या ठिकाणी, लोकांना त्यांनी काय केलं, कॅच केलं बघा, आणि त्यांनाच त्याच्यामध्ये सदस्यत्व देण्याचा प्रयत्न केला. आला विषय लक्षात. असा जो काही इतिहास आहे ना तो समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे उदाहरण देत चला, म्हणजे तो इतिहास तुम्हाला काय होईल, लवकर क्लिअर होईल. बघा मग याच्यामध्ये 3 भारतीयांना त्यांच्या विधान परिषदेवरती काय करण्यात आलं, नाम निर्देशित केलं. त्याच्यामध्ये बनारसचा राजा, पतियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव, हे 3 जे आहेत या तिघांच्यावरती आयोग तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारताना दिसून येतं की 1861 कायद्यानुसार खालीपैकी कोणत्या भारतीयांची नेमणूक करण्यात आली होती. तर ते कोण होते त्या ठिकाणी, बनारस राजा, पटियाला आणि सर दिनकर राव. क्लिअर आहे. हा चलो आता बघा याच्यामध्ये पुढं. बंगाल, उत्तर पश्चिम प्रांत आणि पंजाबमध्ये अनुक्रमे 1862, 1886 आणि 1897 मध्ये नवीन विधान परिषद स्थापन करण्याच्या तरतुदी होत्या. आता बघा बाळांनो लक्षात घ्यायचं या ठिकाणी, बघा लक्षात घ्यायचं हा मुद्दा काय सांगतो. बंगालमध्ये कधी, बघा लक्षात घ्यायचं, बंगालमध्ये 1862, बंगालमध्ये 1862, उत्तर पश्चिम प्रांतामध्ये म्हणजे असं बॉम्बे प्रांतामध्ये 1886 आणि पंजाबमध्ये 1897 काय केल्या, विधान परिषदा निर्माण करण्यात आल्या.
मग सर हे विधान परिषदा नेमका काय होत्या आपण हे काय करूया बघा मला तुम्हाला एक वेगळं सांगायचं आहे की या विधान परिषदा किंवा विधान परिषदा वगैरे काय होत्या किंवा काय नाही हे आपण काय करूया एक शेवटचं जे लेक्चर येईल आपलं गव्हर्नर जनरलचं त्याच्यामध्ये आपण इन डिटेल काय करूया क्लिअर करूया इथं तो वेळ नाहीये स्टोरी खूप मोठी आहे मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेन बघा मग इथं समजून घ्यायचं तुम्हाला विधान परिषद 1861 च्या कायद्यानुसार तीन व्यक्तींची अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आयोग तुम्हाला शासकीय म्हणून देईल पण ते चुकीचं आहे काय वास्तविक आहे ते अशासकीय आहे मग बघा याच्यामध्ये बंगाल उत्तर पश्चिम प्रांत आणि पंजाब खालील पैकी 1861 च्या कायद्यानुसार किंवा 1861 च्या कायद्यानुसार खालील पैकी कोणत्या ठिकाणी विधान परिषदा निर्माण करण्यात आल्या तर बंगाल उत्तर पश्चिम प्रांत आणि पंजाब सरळ स्टेटमेंट देतील मग या ठिकाणी बंगाल कधी रे 1862 उत्तर पश्चिम प्रांत 86 आणि पंजाब मध्ये 1897 आता लक्षात घ्यायचं हे जे काही इयर आहेत हे इयर वगैरे जे आहेत ना हे आजूबाजूला काय करतील म्हणजे फिरवतील इकडचं तिकडचं समजा बंगालचं किती 1862 तर बंगालला 1886 करतील उत्तर पश्चिम प्रांताचं किती 1897 आहे काय उत्तर पश्चिम प्रांताचं 1886 बरोबर आहे तर त्याला 97 करतील आणि पंजाबचं 62 करतील म्हणजे उलट सुलट करतील बघा याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला असं करतील आपल्याकडे बरोबर आहे का हा तर आपण ते समजून घेणं गरजेचं आहे की हे सगळं बंगाल 1862 उत्तर पश्चिम प्रांत म्हणजे बॉम्बे प्रांत 1886 आणि पंजाब 1897 आता लक्षात घ्यायचं याच वेळेस हे जे 1897 आहे याच वर्षी लक्षात घ्यायची रँडची हत्या झाली होती आपल्याकडे काय झाली होती 22 जून 1897 ला काय झाली होती रँडची हत्या झाली होती आणि रँडची हत्या ही भारतातील पहिली राजकीय हत्या होती ठीक आहे बघा हे अशा जरा इयर वगैरे आले ना तर ते पद्धतीशी आपल्याला काय व्हायला पाहिजे क्लिक व्हायला पाहिजे मग 1861 च्या कायद्यानुसार तीन व्यक्तींची नेमणूक आणि तीन ठिकाणी विधान परिषदा कुठं कुठं बंगाल उत्तर पश्चिम प्रांत आणि पंजाब या ठिकाणी ओके बघा आता इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 कायद्यानुसार कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी हायकोर्टची स्थापना करण्यात आली बघा विषय लक्षात घ्यायचा आपल्याकडे सुरुवातीला 1857 कायदा सॉरी 1854 आपण मेकॉलेचा उडचा खलिदा बघितला त्या उडच्या खलिदानुसार आपल्याकडे तीन भागामध्ये काय केले आपल्याकडे युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या आता या इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 नुसार आपल्याकडे कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी काय करण्यात आले हायकोर्ट स्थापन करण्यात आले त्याच्यामुळे आज तुमचं या ठिकाणी कर्तव्य बनतं की इंडियन पॉलिटीमध्ये असणारा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे दोन्ही प्रकरण तुम्ही अभ्यास करून घेणं गरजेचं आहे आपल्याकडे इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 कायद्यानुसार कलकत्ता बॉम्बे मद्रास या ठिकाणी काय करण्यात आले होते आपल्याकडे हायकोर्ट स्थापन करण्यात आले आणि बरोबर याच्यानंतर 1866 मध्ये बघा कधी 1866 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली कुठली रे बाळांनो अलाहाबाद उच्च न्यायालय आणि बरोबर याच्या 100 वर्षानंतर पुढं म्हणजे 1966 मध्ये आपल्याकडे दिल्ली हायकोर्टची स्थापना करण्यात आली कुठली दिल्ली हायकोर्टची स्थापना आता हेच ते अलाहाबाद उच्च न्यायालय ज्या अलाहाबाद उच्च न्यायालयाला 1976 मध्ये इंदिरा गांधींना सजा सुनावली होती नाही का त्या 1976 निवडणुकीमध्ये असं करण्यात आलं होतं की राजनारायण यांचा इंदिरा गांधींनी 100,000 मतांनी पराभव केला आणि इंदिरा गांधींच्या वरती प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असा त्यांच्या वरती आरोप ठेवण्यात आला होता ठीक आहे हेच ते अलाहाबाद उच्च न्यायालय जे 1866 स्थापन झालं होतं हे असं जे आहे हे असं आपल्याकडे काय आहे महत्वाचं आहे अशी लिंक लागत जाते इतिहासामध्ये आणि इतिहासामध्ये अशा जर काही लिंक लागत गेली तर आपल्याला 100% मार्क मिळतात म्हणजे ते आपल्याला पाठ करावं लागत नाही बघा आपल्याकडे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो याच्या माध्यमातून की जर का तुम्ही असं काय करत असाल तर तुम्ही 100% चुकीचं करताय बघा काय चुकीचं करताय तुम्ही 100% याच्यामध्ये की जे आपल्याकडे महत्वाचे इयर्स वगैरे आहेत त्या महत्वाच्या इयरला तुम्ही काय करायचं कुठेतरी एखाद्या ठिकाणी लिहून ठेवायचं मग ते पाठ करायचं 1861 कायदा 1861 कायदा 1858 कायदा असलं करायचं नाही असलं जर का केलं मग तर तुम्ही 100% मेना मग हा इतिहास विषय आयुष्यात कधी समजणार नाही तसं करायचं नाही हा मुंबई मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आता मग मला सांगायचं कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रास या प्रांतांचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले आणि गव्हर्नर जनरलला दिले सांगायचं पडदेशी कमेंटमध्ये हा बघा मी काय सांगतो तुम्हाला मुंबई आणि मद्रास या प्रांतांचे कायदे काढून या प्रांतांच्या गव्हर्नरांचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले आणि त्या ठिकाणी सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर केली बघा त्यांनी बरोबर आहे का म्हणजे सध्याचं विकेंद्रीकरण केलं होतं त्यांनी ठीक आहे मग मला सांगायचं तुम्ही की मुंबई आणि मद्रास या प्रांतांचे कायदे करण्याचे गव्हर्नरांचे अधिकार कोणत्या कायद्यानुसार काढून घेण्यात आले होते मी काल सांगितलं तुम्हाला आणि तेच कायदे करण्याचे गव्हर्नरांना अधिकार आता काय करण्यात आले होते परत दिले बघा आणि त्याच्यामध्ये विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली कुठला कायदा होता बरं सांगा तो कालचा हा कुठला कायदा होता कुठला कायदा होता सांगा
ओके हाँ आता दिसते का आता क्लियर आहे का ओके चलो पुढचं आहे या ठिकाणी हा बघा हे थोडंसं समजून घ्या इथं काय सांगितलं मी तुम्हाला बघा मी तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी 1833 चा कायदा होता बघा आपल्याकडे कुठला होता 1833 चा कायदा होता या 1833 च्या कायद्यानुसार या ठिकाणी असणारा बॉम्बे आणि या ठिकाणी असणारा मद्रास या दोघांचे कायदे करण्याचे अधिकार सुरुवातीला कोणाला होते बाळांनो तर ते होते त्या गव्हर्नरला कोणाला होते गव्हर्नरला तर तो गव्हर्नरचा कायदे करण्याचा अधिकार काय करण्यात आला काढून घेण्यात आला आणि पुन्हा नंतर आपल्याकडे 1861 चा कायदा आला आणि या 1861 च्या कायद्यानुसार पुन्हा एकदा या ठिकाणी बॉम्बे आणि या ठिकाणी असणारे जे मद्रासचे गव्हर्नर आहेत या गव्हर्नरांना पुन्हा एकदा या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला होता बघा म्हणजे यांनी सुरुवातीला काय केलं होतं की स्वतःकडेच तो सर्व काही अधिकार आहे तो त्यांनी स्वतःकडे ठेवून घेण्याचा प्रयत्न केला होता बघा म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर ही संकल्पना त्यांनी वापरली दिसून येते कधी 1833 कायद्यामध्ये आणि 1861 कायद्यामध्ये त्यांनी पुन्हा ते अधिकार बॉम्बे आणि मद्रास या प्रांतांना दिले म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर या संकल्पनेचा त्यांनी काय केला पुन्हा वापर केला आपल्याला दिसून येतो बघा ओके चला बघूया आता आपण या ठिकाणी विकेंद्रीकरण वगैरे काय आहे हे थोडंसं तुम्ही समजून घेणं काय देखील अपेक्षित आहे बघा आपल्याला चलो बघा माझ्या ठिकाणी लॉर्ड कॅनिंगने काय केलं लॉर्ड कॅनिंगने 1859 मध्ये सुरू केलेल्या खातीनिहाय पद्धतीला या कायद्याने मान्यता मिळाली मग सर आता जी काही खातीनिहाय पद्धत होती ही खातीनिहाय पद्धत काय होती बरं बरं मला सांगा आता एक सरळ साधं सोपं बघा याचे बरेच अर्थ निघतात पण आपण त्याच्यातला एकच अर्थ गृहीत धरूया आज आपल्याकडे मंत्रालय आहे बरोबर आहे विविध मंत्रालय आहेत बघा महिला एवं बाल कल्याण विकास मंत्रालय भारत सरकार असं नाव येतं का आपल्याकडे बरोबर म्हणजे विविध मंत्रालय असतात बघा म्हणजे ज्याची त्याची त्याला काय केले म्हणजे कामं वाटून दिलेत बघा मग तसंच या ठिकाणी कामं वाटून देण्याचं काम यांनी केलं 1859 ला लॉर्ड कॅनिंगने म्हणून लॉर्ड कॅनिंगला काय म्हणतात खातीनिहाय पद्धतीचा जनक असं म्हणतात बघा की ज्याने काय केलं की सेपरेशन केलं या ठिकाणी काय केलं त्याने सेपरेशन केलं कोण होता लॉर्ड कॅनिंग आता बघा या कायद्याने मंत्रिमंडळामध्ये पोर्टफोलिओ प्रणाली सुरू केली आता बघा याच्यामध्ये भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी सर्वप्रथम पोर्टफोलिओची प्रणालीची काय केली संकल्पना मांडली म्हणजे या ठिकाणी जे काही खातेनिहाय राज्य खातेनिहाय जो काही कारभार पद्धत आहे हा खातेनिहाय कारभार पद्धत त्यांनी आणली बघा कोण लॉर्ड कॅनिंग म्हणून त्या लॉर्ड कॅनिंग यांना पोर्टफोलिओ प्रणालीचे जनक किंवा खातेनिहाय पद्धतीचे जनक असं त्यांना म्हणलं जातं तर लक्षात घ्यायचं वन लाइनरला हे तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतं पुढे बघा याच्यामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये 1861 कायदा बघतो बरं का आपण अजून हा आणीबाणीच्या काळामध्ये कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हॉइसरॉयला देण्यात आले मग बघा लक्षात घ्यायचं तेव्हाचं व्हॉइसरॉय म्हणजे सध्याचे भारताचे कोण असतील या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती असतील कोण असतील भारताचे राष्ट्रपती असतील अशा अधिसूचना 6 महिन्यापर्यंत लागू राहत होत्या मग सध्या देखील भारताची तीच परिस्थिती आहे बघा आता सध्या आपल्याकडे काय आहे की भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत या भारताच्या राष्ट्रपतींना काय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का धोकादायक त्यांना परिस्थिती वाटली तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कायदेमंडळ सहमती न घेतना अधिसूचना काढण्याचा त्यांना अधिकार आहे ठीक आहे आणि तो जास्तीत जास्त किती महिन्यापर्यंत चालतो 6 महिन्यापर्यंत चालतो जर समजा त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली तर तिथून पुढे तो काय होतो अजून जास्त काळ त्याचा कालावधी वाढू शकतो बघा ओके हा येस बघा याच्यानुसार कायदे कानून बनवण्यासाठी 6 ते 12 सभासदांची समिती नेमण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला बघा बघा काही ठिकाणी तुम्हाला गव्हर्नर जनरल असं नामकरण दिसेल तर काही ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जो काही व्हॉइस रॉय आहे हा व्हॉइस रॉय शब्द दिसेल समजून घ्यायचं जवळपास फक्त नाव बदललंय काय केलंय नाव बदललंय कामं तर या दोघांची सेमच आहेत सुरुवातीला जी गव्हर्नर जनरलची कामं होती तीच कामं सध्या कुणाकडे आहेत त्या ठिकाणी व्हॉइस रॉयची आहेत त्याच्यामुळं व्हॉइस रॉय नाव आलं किंवा गव्हर्नर जनरल नाव आलं तर घाबरून जायचं नाही किंवा जे वेगळ्या विचारामध्ये पडायचं नाही दोन्ही एकच आहेत बघा कायदे कानून बनवण्यासाठी 6 ते 12 सभासदांची समिती नेमण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला बघा आणि तेच कायदे कानून बनवण्यासाठी जे काही राज्य आहे जे काही प्रांत आहेत त्या प्रांतातल्या गव्हर्नरना हेच कायदा कानून बनवण्यासाठी 4 ते 8 सदस्यांची समिती नेमण्याचा अधिकार होता आता मग लक्षात यायचं बघा अन्य गव्हर्नरनाही त्याच कामासाठी म्हणजे कोणतं रे बाळांनो कायदे कानून बनवण्यासाठी मग लक्षात घ्यायचं या ठिकाणी बॉम्बे आणि मद्रास यांच्या गव्हर्नरांचे कायदे करण्याचे अधिकार 1833 कायद्याने काढून घेण्यात आले होते तर 1861 कायद्यानुसार ते जे अधिकार आहेत ते त्यांना पुन्हा देण्यात आले होते म्हणजे 1861 कायद्यानुसार बॉम्बे आणि मद्रास हे जे काही प्रांत आहेत या प्रांतांच्या गव्हर्नरांना कायदा करण्याचा अधिकार होता आणि गव्हर्नर
त्यासाठी 4 ते 8 सदस्यांची नेमणूक करू शकत होता. किती? 4 ते 8. आणि केंद्रीय लेवलला बघा, गव्हर्नर जनरल कडे त्याला 6 ते 12 सभासद नेमण्याचा काय होता? अधिकार होता. मग आयोग काय करेल आपल्याला की उलट सुलट करेल. बघा उलट सुलट, या ठिकाणी गव्हर्नर जनरलला किती आहेत? 6 ते 12. आणि गव्हर्नरला किती आहेत या ठिकाणी? गव्हर्नरांना 4 ते 8 आहेत. मग आयोग तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नर जनरलला 4 ते 8, गव्हर्नर जनरलला 4 ते 8, आणि जे काही गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरला 6 ते 12, म्हणजे असं उलट सुलट करेल. बघा ठीक आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं काय करा, अवेअर राहा त्याच्यामध्ये. या कायद्यानुसार प्रांतीय पातळीवरती विधानमंडळ देखील स्थापन करण्यात आलेली होती. बघा, मंत्रिमंडळामध्ये 6 सामान्य सदस्यांचा समावेश करण्यात आला. किती? 6. मंत्रिमंडळामध्ये 6 सामान्य सदस्यांचा समावेश करण्यात आला. बघा हे कोण होते 6 सदस्य? लक्षात घ्यायचं, ज्यांनी कलकत्ता सरकारमधील गृह खाते, महसूल खाते, लष्कर, कायदा, वित्त आणि सार्वजनिक बांधकाम. आता लक्षात घ्यायचं, हे जे काही सार्वजनिक बांधकाम आहे, हे सार्वजनिक बांधकाम खातं आपल्याकडे नंतर निर्माण झालंय आणि हेही आज आपल्याकडे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट या नावानं आपल्याकडे समावेश आहे. याचा पीडब्ल्यूडी नावाने आपल्याकडे ते आजही अस्तित्वामध्ये आहे. क्लिअर आहे का? हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा की 1861 कायद्यानुसार याच्यामध्ये नवीन 6 मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता किंवा 6 सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. तर ती पदं कोणती होती? 1. गृह खातं, महसूल, लष्कर, कायदा, वित्त आणि सार्वजनिक बांधकाम. आता सार्वजनिक बांधकाम हे 1861 कायद्यानुसार तयार करण्यात आलेलं नाही, येतो का विषय लक्षात? ते 1877 निर्माण केलेलं आहे. कधी? 1877 निर्माण केलेलं. बघा ते कुठलं? सार्वजनिक बांधकाम विभाग. ठीक आहे, आणि मग तेच आपल्याकडे आज देखील पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट या नावानं काय आहे? प्रसिद्ध आपल्याला दिसून येतो. बघा क्लिअर. हा बघा, 1892 कायदा बघायचा आहे आपल्याला. काय बघायचं आहे? 1892 कायदा आपल्याला बघायचा आहे. ओके. ओके बघा, 1892 कायदा. आता 1892 कायदा काय सांगतो बघा आपल्याला. 1892 कायदा काय सांगतो बघा आपल्याकडे. ओके, मध्ये आता बघा कायदा कधीचा आहे बळणं. हा कायदा कधीचा आहे? 1892 कायदा आहे. कुठला आहे? 1892 कायदा. हाच तो कायदा जिथं मुस्लिम लीगची बीज पेरली गेली. हा तो 1892 कायदा जिथं मुस्लिम लीगची बीज पेरली गेली. सांगतो मी तुम्हाला कसं झालंय. तर मुस्लिम लीगची बीज जे आहेत ही कशी पेरली गेली बघा. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं 1892 कायद्यामध्ये काय की जे काही ब्रिटिश आहेत त्या ब्रिटिशांनी मुस्लिम लीगला असं दाखवण्याचा प्रयत्न केला, मुस्लिम लीगला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा 1885 हिंदूंसाठी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस स्थापन केली, तसं तुमच्यासाठी काय. आणि मग नेमकं हेच त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि याच ठिकाणाहून या ठिकाणी काय झालं की 1892 कायदा तयार झाला. आता बघा 1892 कायदा काय होता आपल्याकडे. याच्यापूर्वी काय झालं होतं बघा, 1885 इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. बघा आपल्याकडे जे काही कायदे वगैरे निर्माण झाले किंवा या ज्या काय कायद्यातल्या तरतुदी आहेत या तरतुदी अशाच नाहीत. बरं का, कायद्यातल्या तरतुदी या अशाच नाहीत. या कायद्यामध्ये तरतुदी करण्यापाठी मग त्यावेळेस ज्या काही घटना आहेत त्या घटना जबाबदार आहेत. त्यावेळेची असणारी परिस्थिती जी राजकीय होती ही राजकीय परिस्थिती देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही असं एखादी गोष्ट समजून घ्याल थोडासा वेळ लागेल. तुम्ही एक दिवस अभ्यास करताय तिथे तुम्हाला 2 दिवस लागतील. पण एकदा जर का तुम्ही ती गोष्ट समजून घेतली आणि तिच्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर माझं सर्वांना ओपन चॅलेंज आहे की तुम्हाला हा विषय अजिबात अवघड जाणार नाही. पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की आपण ती घटना का घडली किंवा त्याच्या पाठीमागची असणारी पार्श्वभूमी आणि त्याचं असणारं एकूण सराउंडिंग बॅकग्राऊंड हे आपण कधीही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपण सरळ ते पुस्तक वाचायला चालू करतो, तोंडात बोटं घालून पानं पलटतो आपण ते, नाही का? तर ते थोडंसं काय करायचं आपल्याला थांबवायचं. बघा या ठिकाणी हा समजूया, 1885 इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना वाढत होती आणि याच्यामुळं इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याकडे काही मागण्या मांडल्या आणि मग विधान परिषदांच्या मध्ये सुधारणा ही त्यांची काय होती? प्रमुख मागणी होती. बघा आता काय झालं होतं, एक सोशल अवेअरनेस किंवा पॉलिटिकल अवेअरनेस या भारतीय लोकांच्या मध्ये आता तयार झाला होता. बघा 1885 काय झाली होती, त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती, इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि मग हिच्या माध्यमातून आता जे काही जनप्रतिनिधी होते या जनप्रतिनिधींच्या माध्यमातून काँग्रेस आता आपला जो काही प्रेशर आहे तो प्रेशर क्रिएट करण्याचं काम करत होते. मग सुरुवातीला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कोण होते? तर डॉक्टर होते, म्हणजे इंजिनियर होते, वकील होते, साहित्यिक होते, पत्रकार होते आणि यांच्या माध्यम हे जे काही
उच्चशिक्षित फळी होती. या उच्चशिक्षित फळीच्या माध्यमातून आता भारतीय लोकांना काही राजकीय अधिकार देण्यात यावे अशी ब्रिटिश पार्लमेंटकडे आता वारंवार मागणी करण्यात येऊ लागली होती. आणि मग हीच मागणी पूर्ण करण्यासाठी किंवा या मागणीचा विचार करण्यासाठी 1892 चा कायदा बनवण्यात आला होता. आला विषय लक्षात बघा. राष्ट्रवादाची भावना वाढत होती, त्याच्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याकडे काही मागण्या मांडल्या आणि त्या मागण्यांच्या मध्ये सर्वाधिक प्रबळ ज्याची मागणी होती ती म्हणजे विधान परिषदेमध्ये सुधारणा. काय करा? विधान परिषदेमध्ये सुधारणा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 1861 कायद्यानुसार आमच्याकडे 3 सदस्य नेमले, मग त्याच्यामध्ये अजून सुधारणा व्हावी अशी यांची मागणी काय होती या ठिकाणी प्रामुख्याने होती बघा. त्यांनाही उमेदवारीऐवजी निवडणुकी सूत्र हवं होतं. म्हणजे लक्षात घ्यायचं, भारतीय लोकांना आता जे तुम्ही इनडायरेक्टली निवडताय किंवा जे काही नॉमिनेट करताय सदस्य, बघा 1861 कायद्यानुसार पतियालाचा महाराजा, बनारसचा राजा आणि सर दिनकरराव या तिघांची नेमणूक करण्यात आली. पण ही जी काही नेमणूक आहे ही नेमणूक बाळांनो कशी होती रे? नॉमिनेटेड होती. काय होती? नॉमिनेटेड. त्याच्यामुळं आता भारतीय जनतेला म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसला आता ते तुम्ही नॉमिनेट नको होतं तर त्यांना जनतेतून थेट निवडून यायचं होतं. काय करायचं होतं? जनतेतून थेट निवडून यायचं होतं. म्हणून या ठिकाणी उमेदवारीऐवजी निवडणुकीचं सूत्र हवं होतं. भारतीय लोकांना काय पाहिजे होतं किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसला निवडणुकीचं सूत्र हवं होतं. म्हणून हा सगळा कायदा काय केलाय? केलेला आहे. आला विषय लक्षात. बॅकग्राऊंड क्लिअर तो मार्क क्लिअर. बॅकग्राऊंड क्लिअर तो मार्क फिक्स. मार्क फिक्स होतो पोस्ट फिक्स. पोस्ट फिक्स होतो गुलाल फिक्स. आला विषय लक्षात. आणि गुलाल फिक्स की आयुष्य सेट. हा नाहीतर मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या ताकाने चांगले असं करावं लागेल. असो बघा, इंडियन नॅशनल काँग्रेसला आर्थिक बाबींवर चर्चा करण्याचा अधिकार देखील हवा होता. बघा इंडियन नॅशनल काँग्रेसला काय काय पाहिजे होतं? इंडियन नॅशनल काँग्रेसला लक्षात घ्यायचं या ठिकाणी निवडणुकीचं तत्व हवं होतं. काय पाहिजे होतं? निवडणूक पाहिजे होती. तसेच ज्या काही आर्थिक बाबी आहेत त्या आर्थिक बाबींवरती चर्चा करण्याचा अधिकार देखील त्यांना पाहिजे होता. आला विषय लक्षात. म्हणजे आर्थिक बाबींच्या वरती देखील त्यांना चर्चा करण्याचा अधिकार होता. म्हणजे काय रे बाळांनो, बघा सुरुवातीपासून ते आतापर्यंत हळूहळू आपले जे काही लोक आहेत हे सुधारायला लागलेले आहेत. या लोकांच्या मध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होते आणि मग त्यांनी या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याकडे काही मागण्या देखील मांडलेल्या आहेत. किंवा तुम्ही जो काही एकूण भारतातील संपत्तीचा खर्च किंवा जे काही संपत्ती खर्च करता त्या संपत्ती आम्हालाही जाणून घेण्याचा अधिकार आहे, कारण हा देश आमचा आहे, याच्यामध्ये असणारी संपत्ती ती देखील आमची आहे. तुम्ही आमचं मोठ्या प्रमाणामध्ये काही आर्थिक शोषण करता आणि तुमची स्वतःची पोटं भरता तर तुम्ही कशा पद्धतीनं पैसा नेता किंवा भारतामध्ये किती पैसा खर्च केला याचं देखील आम्हाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजेच आता भारताच्या आर्थिक बाबीवरती आमचं देखील नियंत्रण पाहिजे हे आता राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला होता. येतो विषय लक्षात. हा बघा, आता बघा याच्यामध्ये देखील हवा होता पण त्याला आतापर्यंत परवानगी नव्हती. भारतीय लोकांना या आर्थिक बाबतीमध्ये चौकशी करण्याचा किंवा त्याच्या संदर्भात जाणून घेण्याचा कुठलाही अधिकार देण्यात आला नव्हता. मला सांगा, जर सगळ्यांना कळायला लागलं की ब्रिटिश कसे पैसे लुटतात किंवा काय लुटतात हे का जाहीरपणे जर का समजा आपल्या एखाद्या व्यक्तीनं मांडलं असतं तर काय झालं असतं? ब्रिटिशांच्या विरुद्ध जनमत निर्माण झालं असतं, पुन्हा एकदा 1857 सारखा उठाव निर्माण झाला असता. म्हणून आतापर्यंत त्यांना आर्थिक बाबींवरती चर्चा करण्याचा कुठलाही अधिकार देण्यात आलेला नव्हता हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बघा ओके. हा लॉर्ड डफरीनने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली, मात्र थेट निवडणुकीची योजना राज्य सचिवांना मान्य नव्हती. मात्र त्यांनी अप्रत्यक्ष निवडणुकीच्या मार्गाने प्रतिनिधित्व करण्याचं मान्य केलं. बघा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसने सांगितलं की आम्हाला काय पाहिजे? आता निवडणुका पाहिजेत. म्हणजे निवडणुकीमध्ये आम्ही उभं राहिलं पाहिजे. म्हणजे हळूहळू पॉलिटिकल राईट्स जे आहेत हे पॉलिटिकल राईट्स त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं, पण ते आम्ही देऊ शकत नाही असं काय केलं? राज्य सचिवांनी सांगितलं. त्याच्यामुळं आम्ही जे काही तुमचे अप्रत्यक्षरित्या म्हणजे नॉमिनेट पद्धतीने जे काही आम्ही तुमची नेमणूक करतोय तीच तुम्ही घ्यायला पाहिजे असं कोणाचं म्हणणं होतं? तर ते राज्य सचिवांचं म्हणणं होतं. बघा येतो विषय लक्षात. बघा हे सगळं अशा प्रकारे आपल्याला बघावं लागेल. आता बघा, केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये अतिरिक्त शासकीय संख्या वाढवण्यात आली. बघा लक्षात घ्यायचं, केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये अतिरिक्त म्हणजे अशासकीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. अशासकीय म्हणजे काय? एका भाषेत बिनपगारी फुल अधिकारी. काय याच्यामध्ये? बिनपगारी फुल अधिकारी आहेत. बघा ठीक आहे, बघा हे महत्वाचं आहे आपल्यासाठी, हे सगळं महत्वाचं आहे. बघा 1800 खालीपैकी कोणत्या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये सदस्यांची संख्या वाढवण्यात आली? तर कुठला रे बाळांनो? तो 1892 चा कायदा आहे. बघा मग केंद्रीय विधान परिषदेमध्ये 10 ते 16 सदस्य वाढवण्यात आले, बंगाल 20 सदस्य करण्यात आले, मद्रास 20, बॉम्बे 8, औंध 15. हा आता औध म्हणजे अवध बरं का? हे औध आहे. औध म्हणजे हे अवध आहे. अवध कुठला आहे? अवध. पुण्यामध्ये पण औंध आहे. बघा उत्तर पश्चिम प्रांत 15 जागा. तर हे अशा प्रकारे काय यांची संख्या वाढवली. बघा समजा आयोगाने ठरवलंच
आयोगाने ठरवलंच की विद्यार्थ्याला कामालाच लावायचं आहे, आणि जर असा प्रश्न टाकला यांच्या संख्यावरती तर तो देखील आपल्याला या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, टॅकल व्हायला पाहिजे. बघा समजून घ्यायचं, बघा काय आहे. बघा महेशामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा, आता बघा इंडियन नॅशनल काँग्रेसने काय सांगितलं होतं की आम्हाला अर्थसंकल्पावर म्हणजे आर्थिक बाबींच्यावरती देखील आम्हाला याच्यामध्ये विचार पाहिजे असं सांगण्यात आला होता. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस सांगितलं की आर्थिक बाबीवरती आम्हाला विचार करण्याचा अधिकार पाहिजे. पण बघा या ठिकाणी अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदे मंडळाला दिले. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसला यश आलं किंवा तुम्ही जे काही आर्थिक बाबी आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही जे काही आमची लुटालूट करताय त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचा अधिकार आहे. आणि ही राष्ट्रीय काँग्रेसची मागणी या 1892 कायद्यामध्ये पूर्ण करण्यात आली. पण या ठिकाणी फक्त प्रश्न विचारण्याचा आणि चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला, मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही अर्थसंकल्पावर. बघा म्हणजे त्या ठिकाणी आपलं असं स्टेटमेंट होईल, आपलं असं स्टेटमेंट होईल 1892 कायद्यानुसार कायदेमंडळ 1892 कायद्यानुसार अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचा अधिकार भारतीयांना देण्यात आला, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला नाही. क्लिअर आहे? हा, हे अशा प्रकारे काय होतं, आपल्याकडे वाक्य तयार होतं. बघा परंतु त्यासाठी त्यांना 6 दिवसांची नोटीस द्यावी लागत आणि त्यांना पूरक प्रश्न विचारता येत नव्हते. बघा आपल्याला तुम्ही इंडियन पॉलिटीमध्ये बघून घ्या की पूरक प्रश्न कुणाला म्हणायचं, तारांकित प्रश्न कुणाला म्हणायचं, अतारांकित प्रश्न कुणाला म्हणायचं, मग त्याला उपप्रश्न विचारता येतात का, ठीक आहे. हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा म्हणजे अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार दिला, त्याच्यानंतर कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला, पण मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही. पण जर समजा तुम्हाला अर्थसंकल्पावर चर्चा करायची आहे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारायचे आहेत तर त्यासाठी आधी तुम्हाला 6 दिवसांची नोटीस द्यावी लागायची. किती दिवसांची? 6 दिवसांची. हा डेटा खूप महत्वाचा आहे बरं का. 92 हे पुस्तकामध्ये आहे नाही मला माहिती नाही, पण समजून घ्यायचं हे एवढं दिसतं एवढं सोपं नाही. हा, हे तुम्हालाही माहित आहे. तथापि शासकीय सदस्यांचं बहुमत राखण्यात आलं. बघा मला सांगा, जर इथं भारतीय लोकांचं जर का अशासकीय, म्हणजे भारतीय लोकांचं जर का इथं काय मेजॉरिटी ठेवली असती तर काय झालं असं सांगा बरं. भारतीय लोकांनी कधी जास्त झोळा उठवला असता? म्हणून हे भारतीय लोक असे करतील याची यांना कल्पना होती, म्हणून तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं यांनी काय सांगितलंय, शासकीय सदस्यांचं म्हणजे सरकारचं त्यांनी बहुमत राखण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो. बघा आता बघा या 1892 कायद्यानुसारच आयसीएसची जी चाचणी होते ती इंग्लंड आणि भारतामध्ये एकाच वेळी घेण्यात यावी. लक्षात येस, कधी घेण्यात यावी? एकाच वेळी घेण्यात यावी. आणि हीच मागणी काल आपण बघितलं होतो. बघा म्हणजे सुरुवातीला जे काय आपल्याकडे हे होत्या बॉम्बे मद्रास महाजन सभा होती, त्या मद्रास महाजन सभेने पण ही वारंवार आपल्याकडे तरतूद करताना दिसून येते किंवा या ठिकाणी असणाऱ्या भारतामध्ये जे काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन होत्या त्यांनी देखील या ठिकाणी ही काय केले, शिफारस केली पण दिसून येते. बघा विविध पॉलिटिकल ऑर्गनायझेशननी की आयसीएसची परीक्षा एकाच वेळेस इंग्लंड आणि भारतामध्ये घेण्यात यावी, कारण भारतातून इंग्लंडला जाणं, मग त्या ठिकाणी राहण्या खाण्या सोयी ज्या आहेत याची दुरावस्था होणं, मग तिथून जाणं अभ्यास करणं या सगळ्या मेंटॅलिटीतून ही लोक सक्सेस होत नव्हती. त्याच्यामुळे यांनी सांगितलं की भारत आणि इंग्लंड या दोघांच्या मध्ये काय करा, एकदाच तुम्ही घ्या परीक्षा. लष्करामध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील या कायद्याचा जन्म झाला. म्हणजे काय रे बाळांनो, आता बघा सुरुवातीला लक्षात घ्यायचं काय आहे, कायद्यांची रूपरेषा समजून घेताना 1773 ते 1947 या कायद्यांच्या माध्यमातून, बघा मी काय सांगतोय, या कायद्यांच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या. बघा लक्षात घ्यायचं, भारतामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या आणि भारतीयांच्या ज्या मागण्या आहेत, भारतीयांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या कायद्यांच्या मध्ये त्यांचा विचार करण्यात आला. जसं 1892 कायद्यामध्ये मागण्यांचा विचार करण्यात आला की निवडणुकी सूत्र असावं, त्याच्यानंतर आर्थिक प्रश्नांच्या वरती आर्थिक बाबीवरती प्रश्न विचारण्याचा अधिकार असावा. म्हणजे हळूहळू भारतामध्ये आता विकास होत चालला होता आणि भारत हळूहळू आता काय चालला होता, स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करायला लागला होता. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान होतं तुमच्या माझ्यासारख्या तरुण तडफदार सळसळत्या रक्ताच्या शिकलेल्या लोकांची, याच्यामध्ये काय होती, सगळ्यात मोठी कामगिरी होती. बघा ठीक आहे, म्हणजे प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही सुधारणा होत गेल्या आणि त्या सुधारणा भारतीय लोकांना मिळत गेल्या.
आणि त्यातूनच भारताचे हळूहळू भौतिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल अशी प्रगती भारतामध्ये होत गेली. पण दुसऱ्या बाजूला लक्षात घ्यायचं, या कायद्याच्या माध्यमातून जरी भारताची परिस्थिती सुधरत गेली असेल तरी देखील याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम ही जी फूट आहे किंवा ही जी काही सांप्रदायिकता आहे ही सांप्रदायिकता ही तेवढीच वाढत गेली. आणि मग सरते शेवटी 1947 भारत आणि पाकिस्तान हा बहुसंख्य हिंदू आणि बहुसंख्य मुस्लिम असणारे अशी दोन राष्ट्र वेगळी करण्यात आली. आला विषय लक्षात, हे लक्षात घ्यायचं आपल्याला महत्वाचं आहे. बघा खर्चावरती नियंत्रण ठेवणं वगैरे काय, आता लोकांना आपल्या राष्ट्रवाद निर्माण व्हायला लागला होता आपल्याकडे. हा बघा, प्रतिनिधित्वाच्या तत्वाची सुरुवात या कायद्यातून झाली. बघा प्रतिनिधित्व, हा रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत याची काय झाली, तत्वाची सुरुवात झाली. बघा इथं जिल्हा मंडळ, विद्यापीठ, नगरपालिका, चेंबर ऑफ कॉमर्स आणि जमीनदार यांना प्रांतीय परिषदांना सदस्यांची शिफारस करण्याचे अधिकार देण्यात आले. म्हणजे काय रे बाळांनो, आता प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी निर्माण झाले होते. क्लिअर आहे. गव्हर्नर जनरलच्या परवानगीने नवीन कायदे बनवण्याचे आणि जुने कायदे रद्द करण्याचा अधिकार विधान परिषदांना देण्यात आला. ज्या काही विधान परिषदा होत्या ना, मग कुठं होत्या रे बाळांनो या विधान परिषदा, तर या विधान परिषदा होत्या प्रांतिक लेवलला. कुठं होत्या, प्रांतिक लेवलला होत्या. बघा म्हणजे जुने कायदे रद्द करणं, समजा एखाद्या विधान परिषदेमध्ये किंवा एखाद्या विधान परिषदेच्या कार्यकारी क्षेत्रामध्ये जर का अन्यायकारक कायदा असेल तर तो कायदा रद्द करण्याचा किंवा दिशेमध्ये बदल करण्याचा किंवा नवीन कायदा करण्याचा अधिकार आता विधान परिषदांना देण्यात आला. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला आता हळूहळू प्रांतिक स्वायत्तता देण्याचं चाललं होतं, बरोबर. आणि मग 1935 कायद्याने तर भारतीयांना संपूर्णपणे प्रांतिक स्वायत्तता दिली. म्हणजे एका कायद्याची लिंक ही दुसऱ्या कायद्याला लागते, त्याच्यामुळं इथं शांततेनं ऐकून घ्यायचं. हा मी काय सांगतोय किंवा काय नाही, की म्हणजे काही मी मध्ये मध्ये स्टेटमेंट सांगतो, हे असे मल्टी स्टेटमेंटमध्ये ही विधानं आपल्याला लागू पडतात, तर तुम्ही ते रनिंग नोट्स मध्ये लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा महत्वाचं बघा आपल्यासाठी हे. चलो आता बघा याच्यामध्ये आधुनिक भारतातील प्रतिनिधिक स्वरूपाच्या दिशेनं हे पहिलं पाऊल होतं, जरी त्यामध्ये सामान्यांसाठी काही जरी नव्हतं. बघा लक्षात घ्यायचं, 1892 कायद्याचं खूप महत्व आहे. का बरं, जरी हा कायदा याच्यामध्ये जरी सामान्य व्यक्तीसाठी काही नसेल, जरी सामान्य व्यक्तीसाठी याच्यामध्ये काही नसेल तरी देखील हा कायदा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा होता. का बरं सर्वात महत्वाचा होता 1892 कायदा, 1892 कायदा सर्वात महत्वाचा का होता, हा हे आपल्याला बघायचं इथं लक्षात घ्यायचं. याच्यातून काय करण्यात आलं, तुम्हाला ज्या आर्थिक बाबी आहेत, ज्या आर्थिक बाबी आहेत या आर्थिक बाबींच्या वरती तुम्हाला सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला होता, बरोबर आहे. प्रश्न देण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे जे भारतीयांचे अशासकीयत्व आहे किंवा अशासकीय जी काही सदस्य संख्या आहे, ही सदस्य संख्या या ठिकाणी काय करण्यात आली, वाढवण्यात आली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं प्रातिनिधिक स्वरूप प्राप्त झालं. काय झालं याच्यामध्ये, प्रातिनिधिक स्वरूप प्राप्त झालं, ज्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. ठीक आहे. हे सगळं निर्माण झालं म्हणजे काय, आता डे बाय डे भारतामध्ये राष्ट्रवाद जो आहे त्या राष्ट्रवादाला उधाण येत होतं. म्हणजे राष्ट्रवाद हळूहळू वाढत चालला होता आणि याच वाढत चाललेल्या राष्ट्रवादाने एक दिवस 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य दिलं. म्हणून या ठिकाणी असं म्हणलं गेलं की आधुनिक भारतातील प्रातिनिधिक स्वरूपाच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं, जरी त्याच्यामध्ये सर्वसामान्यांसाठी काहीही नव्हतं. ठीक आहे. या कायद्यांचं लक्षात घ्यायचं, आपल्याला जे महत्व आहे काय आहे, हे जे काही महत्व आहे हे महत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा महत्व फक्त समजून घ्या, बॅकग्राऊंड समजून घ्या, ते सगळा तुमचा आपोआप विषय क्लिअर होईल. ठीक आहे. बघा भारतीयांची संख्या वाढली आणि हे एक सकारात्मक होतं. येस, भले ते अशासकीय असू दे, भले बिनपगारी फुल अधिकारी असू द्यात, पण भारतीयांची संख्या तिथं वाढणं गरजेचं होतं. आला विषय लक्षात. हा तथापि ब्रिटिशांनी थोडेसं मान्य केल्यामुळं या कृतीमुळे अप्रत्यक्षपणे भारतात अनेक क्रांतिकारी चळवळींचा उदय झाला. हा मुस्लिम लीगची फुटीरतावाची बीज निर्माण झाली. कळलं का कसं आहे हे. बघा ब्रिटिशांनी थोडंसं मान्य केल्यामुळं या कृतीमुळे आता बघा हे काय झालं, राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या मान्य केल्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या मान्य केल्या तर दुसऱ्या बाजूला जे मुस्लिम आहेत हे लगेच उठून बसले. हे लगेच उठून बसले की याच्यामध्ये सगळं बघा, आता जर का आपण हा सगळा कायदा बघितला तर या सगळ्या कायद्यांच्यामध्ये काय रे बाळांनो, बघा हे जे काही सगळे कायदे आहेत या सगळ्या कायद्यांच्यामध्ये हिंदूंचंच या ठिकाणी गाजावाजा केलेला आहे, मुस्लिमांचं कुठं आहे का, नाही. आणि मग मुस्लिमांच्या मनामध्ये याच वेळेस सर सय्यद अहमद खान असतील आणि अल्फ्रेड बेक जो असेल यांनी मात्र या ठिकाणी आता विषमतावाद पेरायला सुरुवात केली. बघा सगळं राष्ट्रीय काँग्रेसला मिळतंय, आपल्याला काय मिळतंय का, नाही मिळत. आणि हे ब्रिटिश आहेत तोपर्यंत ठीक आहे, ब्रिटिश निघून गेल्यावर आपलं काय व्हायचं,
म्हणून या ठिकाणी आता काय झालं, सांप्रदायिकता वाढलेली दिसून येते. बघा आपल्याला काय दिसते, आपल्याला या ठिकाणी सांप्रदायिकता वाढलेली दिसून येते. हे देखील लक्षात घ्यायचं आपल्याला या ठिकाणी, लक्षात घेणं काय गरजेचं आहे. ठीक आहे, बघा मग याच्यामध्ये काय होतं की भारतामध्ये अनेक क्रांतिकारी चळवळींचा उदय झाला. बघा 1905 ला मी तुम्हाला सांगितलं होतं, बघा काल आपण बघितलं होतं देशामध्ये की 1905 ला जे काही बंगालची फाळणी झाली, ठीक आहे, बंगालची फाळणी अशीच नाही झाली, बंगालच्या फाळणीची बीजे जे आहेत, बंगालच्या फाळणीची जी बीजे आहेत ही 1892 कायद्यामध्ये होती. मी तुम्हाला सांगितलं होतं 1892 पासून हे सगळे प्रयत्न चालले होते 1905 ला बंगालची फाळणी करायची. आणि मग सगळे मुस्लिम कोणाकडे गेले, मिंटोला जाऊन भेटले. मिंटोला जाऊन त्यांनी आपली परिस्थिती सांगितली आणि मग मिंटोकडे ही आयती संधी चालून आली होती. मिंटोकडे ही आयती संधी चालून आली होती आणि मग त्याने मुस्लिमांसाठी, आता काय झालं होतं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, बघा हिंदू आणि मुस्लिम ऐक्य आपल्यामध्ये कसं जपलं गेलं आणि मग ऐन टायमाला मुस्लिमांचा विचार करणं आणि मुस्लिम आणि हिंदू यांना राष्ट्रीय चळवळीपासून अलग करणं आणि या देशामध्ये एक भक्कम पद्धतीने चाललेली जी काही राष्ट्रीय चळवळ आहे त्या राष्ट्रीय चळवळीला छेद देणं, याच्यासाठी यांनी 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी केली. म्हणजे बंगालची फाळणी जरी आपल्याकडे 1905 ला झाली असेल तरी ती बंगालची फाळणी सुरू करण्यापाठीमाग किंवा ती फाळणी करण्यामध्ये 1892 पासून या सगळ्यांचे काय चालले होते, प्रयत्न चालले होते. आला विषय लक्षात, मी तुम्हाला काल सांगितलं मुस्लिम लक्षात झटका बसला पुढे दे. हा बघूया आपण याच्यामध्ये अजून एकदा. ही लिंक आहे ना, ही लिंक लागली ना संपला विषय, संपला तुमचा. तुम्हाला इतिहास कळालाच म्हणून समजा, फक्त कळाला नाही तर तुम्हाला तो मार्क पण मिळाला, तो तुम्हाला मार्क पण देऊन जाईल, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. बघा मग आता इथं काय झालं, इथं काय झालं बघा हे समजून घेऊया थोडस आपण. बाळ गंगाधर टिळक यासारख्या अनेक नेत्यांनी सकारात्मक घडामोडींच्या अभावासाठी काँग्रेसच्या याचिका आणि मन वळवण्याच्या मध्यम धोरणाला जबाबदार धरलं आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध अधिक आक्रमक धोरणाची मागणी केली. आता लक्षात घ्यायचं, हळूहळू यांना कळायला लागलं होतं की वाक्याचा एवढ्या मोठ्या वाक्यांचा अर्थ असा होतो की आता राष्ट्रीय काँग्रेसला, बघा लक्षात घ्यायचं कालावधी कधीचा 1892 आहे. आणि मग याच वेळेस राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या काही अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळ, बैठका, चर्चा यासारख्या ज्या काही सकारात्मक गोष्टी व्हायच्या, यासारख्या ज्या काही सकारात्मक गोष्टी व्हायच्या याच्यावरती आता राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या बाजूला असणारा जो काही जहाल विचारसरणीचा वर्ग होता यांना मात्र आता हे कुठंही परवडणारं नव्हतं. आता त्यांना जहालवाद्यांना पण कळालं होतं, बघा जहाल आणि मवाळ ह्या दोन गोष्टी अशा आहेत की आपल्याकडे नाही जहाल संकल्पना आहे नाही आपल्याकडे मवाळ संकल्पना आहे. कुठलीही राष्ट्रीय चळवळ ही सुरुवातीला मवाळच असते, पण मवाळांच्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा पूर्तता होत नाही, ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस एक दुसरा वर्ग निर्माण होतो आणि तो असतो थोडासा क्रांतिकारी स्वरूपाचा. जर समजा ब्रिटिशांनी सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यामध्ये जर का सगळी स्वप्न पूर्ण केली असती किंवा सगळं जर का भारतीयांना दिलं असतं तर लोकमान्य टिळकांसारखं नेतृत्व, जहाल नेतृत्व जन्माला आलंच नसतं. बरं, जन्माला येऊन करणार तरी काय, सगळ्या तर मागण्या त्यांनी पूर्ण केल्यात. आणि मग काँग्रेस काय करायचं, बघा इथं काय सांगितलं हे स्टेटमेंट बघायचं थोडंसं. ब्रिटिशांनी थोडंसं मान्य केल्यामुळं, थोडंसं मान्य केलंय म्हणजे आपण एवढ्या सगळ्या मागण्या मान्य मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या होत्या, पण त्यांच्यापैकी थोड्याच मागण्या त्यांनी काय केल्या, मान्य केल्या. आणि मग याचा राग कुठंतरी तुमच्या माझ्यासारख्या लोकांना यायला लागला, काय यार रोज रोज हे शिष्टमंडळ, बैठका, चर्चा नको आहे हे सगळं. आणि म्हणून याच्यामध्येच काय झालं, हे लोकमान्य टिळकांसारखे नेतृत्व या ठिकाणी जन्माला आलं. ठीक आहे, जन्माला आलं म्हणजे त्यांचा त्या नेतृत्वाचा उदय झाला. हा हे देखील तुम्ही काय लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा चलो याच्यामध्ये बघा, गोपाळकृष्ण गोखले, आशुतोष मुखर्जी, रासबिहारी घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यासारख्या प्रत्येक प्रख्यात राजकीय नेत्यांनी विधिमंडळामध्ये प्रवेश केला आणि विधिमंडळामध्ये जाऊन त्यांना काय केली, अडवणूक केली. आणि मग हेच ते गोपाळकृष्ण गोखले, ज्यांनी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जबरदस्त प्रमाणामध्ये की भारतीयांची लूट तुम्ही कशा प्रकारे केली हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्यावेळेस इंग्लंडच्या पार्लमेंटने एक इच्छा बोलून दाखवली होती की काश हमारे पास भी ऐसा एक नेता होता. ठीक आहे, म्हणून तर लक्षात यायचं यांना भारतामध्ये विरोधी पक्ष नेता असं म्हणलं जातं. प्रेमाने काय म्हणलं जातं यांना, भारतामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणलं जातं. गोपाळकृष्ण गोखले विरोधी पक्ष नेता आणि हेच ते 1905 बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा 1905 बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा मग 1892 कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी विधिमंडळामध्ये प्रवेश केला, कोणकोण होतं देशामध्ये, आशुतोष मुखर्जी, गोपाळकृष्ण गोखले, रासबिहारी घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी या सगळ्या व्यक्तींनी काय केला, विधिमंडळामध्ये प्रवेश केला. ठीक आहे, याच्यावरती आयोग तुम्हाला काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. बघा क्लिअर आहे का, हा हे सगळं आपल्याला गरजेचं आहे. आता बघायचं आपल्याला 1909 मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, 1909 मोर्लेमेंटो सुधारणा कायदा. बरं लक्षात घ्यायचं आता हा कायदा का झाला, बघा इथं आपण समजून घेऊया की हा जो कायदा आहे हा कायदा का झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे. कायदा होण्यापाठी सगळ्यात जबाबदार आहे
ते म्हणजे बंगालची फाळणी. लक्षात काय होतं याच्यामध्ये, जी काही बंगालची फाळणी झाली ही बंगालची फाळणी याला सर्वाधिक जबाबदार होती. दोन नंबरचा मुद्दा जर का म्हणायला जाल तुम्ही तर या ठिकाणी जी काही मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, काय झाली होती, मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. आता मुस्लिम लीगची स्थापना झाल्यामुळं या ठिकाणी बहुसंख्य हिंदू, लक्षात घ्या बहुसंख्य हिंदू आणि दुसऱ्या बाजूला बहुसंख्य मुस्लिम असा काय झाला होता, प्रदेश निर्माण झाला होता. आणि मग ब्रिटिशांनी मुद्दाम, खास करून कर्झन, मिंटो ह्यासारख्या ज्या काही व्यक्ती आहेत यांनी सांप्रदायिकतेचं या ठिकाणी बीज रोवलं आणि या ठिकाणी असणारे जे काही बहुसंख्य मुस्लिम आहेत या बहुसंख्य मुस्लिमांसाठी त्यांना आता स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केला. मग सर आम्हाला सांगा बरं, आता की स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय असतो सांगतो. बघा स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, स्वतंत्र की ज्याला आपण स्वतंत्र मतदारसंघ काय असतो बरं, स्वतंत्र मतदारसंघ, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे लक्षात घ्यायचं, समजा या ठिकाणी मुस्लिम कम्युनिटीचा एखादा कॅन्डिडेट उभा राहिलाय, मुस्लिम कम्युनिटीचा एखादा कॅन्डिडेट उभा राहिलाय, तर यांची जी काही असणारी वोटर बँक आहे ना, लक्षात घ्यायचं, यांची जी काही असणारी जी वोटर बँक आहे ही वोटर बँक देखील बाळांनो मुस्लिमच असेल. कोण असेल, मुस्लिम असेल. म्हणजे त्यांच्यासाठी ते असे असतील. बघा क्लिअर आहे का, हा हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी ते याला आपण म्हणतो स्वतंत्र मतदारसंघ. म्हणजे उमेदवारही मुस्लिमच आणि त्या ठिकाणी असणारी वोटर बँक जी आहे ती देखील मुस्लिमच. पण जर का दुसऱ्या बाजूला आपण संयुक्त मतदारसंघाचा विचार करायला गेलो, कशाचा विचार करायला गेलो आपण, जे काही संयुक्त मतदारसंघ आहेत हे संयुक्त मतदारसंघ जर का आपण बघायला गेलो तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय असतं की उमेदवार कुठलाही असेल, कॅन्डिडेट जो आहे इलेक्टेड इलेक्शन जो उभा राहिलेला आहे तो कुठलाही असेल, पण त्याला जी काही असणारी मतदान करणारी जनता आहे ना, जिला आपण काय म्हणूया वोटर बँक, जी वोटर बँक सर्व असेल त्याच्यामध्ये, हिंदू असतील, मुस्लिम असेल, शीख असेल, कुणी असतील, ठीक आहे, याला म्हणायचं संयुक्त मतदारसंघ. आता समजा हा संयुक्त मतदारसंघ जर समजा ओबीसी महिलेला रिझर्व पडला, काय पडला, ओबीसी महिलेला, तर लक्षात घ्यायचं ओबीसी महिलेला जर पडला तर तिला सगळी लोक काय करतील, मतदान करतील, पण निवडणुकीला जी व्यक्ती उभा राहणार आहे ती ओबीसी महिलाच पाहिजे. काय पाहिजे, ओबीसी महिलाच पाहिजे, त्या ठिकाणी मेल चालणार नाही. फिमेल साठी राखीव आहे तर ती फिमेलच त्या ठिकाणी काय पाहिजे, राखीव पाहिजे. तर हा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग बघा या ठिकाणी मोर्लेमेंट सुधारणा कायदा आपल्याकडे किती झाला बघा, 1909 झाला. आणि त्याच्या पाठीमागे सगळ्यात महत्वाची कारण होती ती म्हणजे 16 ऑक्टोबर 1905 झालेली बंगालची फाळणी आणि त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबर 1906 मध्ये स्थापन झालेली मुस्लिम लीगची स्थापना. आणि त्या मुस्लिम लीगच्या स्थापनेमधूनच लक्षात द्यायचं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ या कायद्यामध्ये ठेवण्यात आले आणि म्हणून याला लक्षात घ्यायचं 1909 चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतात. हे आला असेल बघा लक्षात तुमच्या. चलो खतरनाक आहेत बघा हे दोन्ही. आता सुमसान चेहरा, अंदाज घेरा असं बसलं तसं काय आम्ही केलंच नाही. लॉर्ड मिंटो कोण आहेत या ठिकाणी, लॉर्ड मिंटो भारताचे व्हाईसरॉय आहेत. तर जॉन मोर्ले कोण आहेत, हा भारत मंत्री आहे बघा, ठीक आहे. आणि याला आपण काय म्हणतो 1909 चा कायदा म्हणतो. मग आयोग कधी कधी सरळ साधा प्रश्न विचारतं 1909 चा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो, तर तो मोर्ले मिंटो या नावाने ओळखला जातो. मग याच्यामध्ये हा जो मोर्ले आहे, मोर्ले कोण आहे, भारत मंत्री, आणि मिंटो कोण आहे, व्हाईसरॉय आहे. कधी कधी आयोग तुम्हाला काय करतं, मोर्लेला व्हाईसरॉय करतं आणि मिंटोला भारत मंत्री करतं, उलट सुलट करतं. बघा याचं पद त्याला आणि त्याचं पद याला, ठीक आहे. मग समजा आयोगानं जर केलं असं, याचं पद त्याला आणि त्याचं पद याला, आणि जर ह्यांना कळालं तिकडं आता कुठं असतील, तिकडं स्वर्गवासी झाले असतील आता ते, नाही का, हा तेव्हाच झाले ते. पण समजा ते जर स्वर्गवासातून बघत असतील की आयोगानं असं केलंय तर ते थोडेसे नाराज होत असतील बघा, लक्षात घ्या. क्लिअर आहे, हा बघा हे असं आहे सर्व 1909 चा कायदा, ज्याला आपण मोर्लेमेंट सुधारणा कायदा म्हणतो, ज्याला आपण मोर्लेमेंट सुधारणा कायदा म्हणतो किंवा यालाच आपण 1909 चा कायदा म्हणतो. आता बघा हा कायदा जरी मोर्लेमेंटोने तयार केला असेल, हा कायदा जरी मोर्लेमेंटोंच्या नावाने तयार केला असेल तरी लक्षात घ्यायचं हा कायदा त्यांनी नाही तर हा कायदा अरुणदेल समितीने तयार केला. कुणी तयार केला आहे, अरुणदेल समितीने. बघूया मग अरुणदेल समितीने भारतातील राजकीय सुधारणांचा आराखडा मोर्ले मिंटो यांच्या संगनमतानं 21 मे 1909 संमत केला. बघा लक्षात घ्यायचं हा कायदा काय असावा आणि याच्या काय तरतुदी असाव्यात, हा कायदा काय असावा आणि याच्या काय तरतुदी असाव्यात हे कुणी ठरवलं, 1909 चा असणारी अरुणदेल समिती. जर समजा आयोगानं तुम्हाला असा प्रश्न विचारला, बघा लक्षात घ्यायचं या ठिकाणी असा प्रश्न विचारला आयोगाने तुम्हाला की 1909 चा कायदा खालीपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीवरती आधारित आहे, तर तो अरुणदेल समितीच्या शिफारसीवर आहे. बरं, अरुणदेल समितीने मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचा
किंवा कायदा कधी संमत केला, तर तो 21 मे 1909 ही तारीख लक्षात ठेवायची बरं का. असल्या तारखा आहेत ना, असल्या तारखा तुम्ही बिंदासपणे पाठ करा, काही अडचण नाही. असल्या तारखा तुम्ही पाठ केल्याच पाहिजेत, हा असल्या तारखा तुम्ही पाठ केल्याच पाहिजेत. कारण लक्षात घ्यायचं, असल्यावरती काय होतं, आपल्याला आयोग फिरवतं. आला विषय लक्षात, असं फुलवातो फुलवायचं की नुसतं झुलवायचं, फिरवतं तिथलं तिथं ते 21 मे, म्हणजे 10 मे 12 मे 1910 12 असं काहीतरी करेल. तिथं काय तारीख आहे, 21 मे 1909 ला तो काय केला, कायदा संमत करण्यात आला. बघा, केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाचा आकार वाढवला. आकार वाढवला म्हणजे सदस्य संख्या वाढवली. बघा त्याच्यामध्ये केंद्रीय विधिमंडळाच्या सदस्यांची संख्या 16 वरून 60 केली. किती रे बाबांनो, 16 वरून 60 करण्यात आली. आणि याच्यामध्ये त्यांचे जे काही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, म्हणजे आपण कार्यकारिणी म्हणतो अशी असे किती, यांच्या पण 8 वाढवल्या. म्हणजे विधिमंडळातील 60 प्लस त्यांच्या कार्यकारिणीचे 8 असे एकूण किती झाले, 68 झाले. त्या 68 पुढे आपण क्लासिफिकेशन केलं, ते आपण बघूया 68 जागा कशा होत्या किंवा काय. निवडणूक तत्व काही अंशी मान्य केलं. बघा बघा लक्षात यायचं. मग आयोगाने जर समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, की भारतीय लोकांनी किंवा राष्ट्रीय काँग्रेसने खालीलपैकी कोणत्या कायद्यामध्ये निवडणुकीचं तत्व अवलंबावं अशी शिफारस करण्यात केली होती, तर ती 1892 कायद्यामध्ये केली होती. बघा कुठल्या कायद्यामध्ये, 1892 कायद्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जो लगेच 1909 कायदा झाला, त्या 1909 कायद्यामध्ये लगेच निवडणूक तत्व काही अंशा मान्य केलं. बघा ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं, काही अंशी मान्य केलं कधी केलं, 1909 कधी केलं, 1909. आता लक्षात घ्यायचं, 1909 जर कालावधी बघायला गेलं तर या कालखंडामध्ये किंवा या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसवरती पकड होती ती म्हणजे जहालवादांची होती. कोणाची होती, जहालवादांची होती. आला विषय लक्षात. आता बघा हे थोडंसं आपण समजून घेऊया आणि मग याच्यानंतर मी तुम्हाला राष्ट्रीय काँग्रेसच्या 3 अवस्था सांगतो आणि त्याच्या पद्धतीने आपण काय करूया तो अभ्यास करून घेऊया. म्हणजे समजा काय असतं ना की कधी कधी काही गोष्टी कोणाच्या फेवरमध्ये होतात आणि कोणाच्या फेवरमधून निसटतात, हे देखील आपल्याला महत्वाचं आहे किंवा हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस ती घटना घडत होती, त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसवरती कोणाचं प्रभुत्व होतं. समजा 1885 ते 1947 पर्यंत ज्या काही सगळ्या घटना घडल्या, या घटना घडत असताना मग काही घटना क्रांतिकारी असतील, तर काही घटना मवाळवादी असतील, काही घटना जहालवादी असतील, तर काही घटना गांधीवादी असतील. म्हणजे ह्या घटना कोणत्या घडल्या हे कशावरती डिपेंड आहे, तर राष्ट्रीय काँग्रेसवरती कोणाचा प्रभाव आहे याच्यावरती हे काय आहे, डिपेंड आहे. आला विषय लक्षात. त्याच्यामुळे ते देखील तुम्ही समजून घेणं काय गरजेचं आहे. बघा जर आपल्याला हे कळालं तर मात्र ते आपल्याला समजून येईल बघा लवकर. आता बघा, निर्वाचित सदस्य जे काय आता इलेक्टेड करायचे होते ना आपल्याला, निवडणूक तत्व काही अंशी मान्य केलं. बघा काही अंशी, मग याच्यामध्ये सांगितलंय का तुम्हाला 10%, 15%, 20%? नाही, काही अंशी सांगितलंय. आपल्याला कुठेही आकडेवारी दिली नाही, काही अंशी हाच शब्द लक्षात घ्यायचा. बघा मग याच्यामध्ये निर्वाचित म्हणजे ज्या ठिकाणी जे काही इलेक्टेड सदस्य होते, काय होते बाळांनो, इलेक्टेड सदस्य होते, त्यांचं 3 वर्गांच्या मध्ये केलं. बघा आता निवडणुका जर घ्यायच्या आहेत, मग त्या निवडणुका कशा घ्यायच्या, बघा 3 वर्ग निर्माण केले. एक म्हणजे सामान्य, दुसरे म्हणजे विशेष खास, आणि तिसरं म्हणजे विशेष किंवा वर्गीय. ठीक आहे, जमीनदार सावकार वगैरे जे आहेत, अशा 3 वर्गांच्या मध्ये निवडणुका होणार होत्या. बघूया मग याच्यामध्ये नेमकं काय होतं आपल्याकडे. पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांच्या मंडळामध्ये सहभाग करण्याची तरतूद करण्यात आली. बघा लक्षात घ्यायचं, हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार, भारतीयांना व्हाईसरॉय आणि गव्हर्नर, म्हणजे लक्षात घ्यायचं, आजच्या काळामध्ये बोलायचं झालं तर राष्ट्रपतीच्या आणि राज्यपालांच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभाग करण्याची तरतूद होती. बघा आता सुरुवातीचा कायदा तुम्ही लक्षात घ्या बरं, इथंच क्विक रिव्हिजन 1861 कायदा घ्या. काय केलं, 1861 कायद्यानुसार भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नेमण्यात आलं. 3 व्यक्तींची नेमणूक करण्यात आली, बरोबर, पतियालाचा महाराजा, बनारसचा राजा आणि सर दिनकर राव. आणि मग 1892 कायद्यानुसार त्या अशासकीय सदस्यांची संख्या वाढवली. आता हळूहळू भारतामध्ये राष्ट्रवाद होत चालला होता, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाल बाल पाल यांची टीका चालली होती, त्यांचं राज्य होतं. आणि मग त्यांच्या दबावाखाली लक्षात घ्यायचं, या पार्लमेंटने, ब्रिटिश पार्लमेंटने किंवा ब्रिटिश सरकारने भारताचा जो काही व्हाईसरॉय आहे आणि जो काही गव्हर्नर आहे यांच्या कार्यकारी मंडळात, कायदेमंडळात नव्हे बरं का, लक्षात घ्यायचं. जर कायदेमंडळामध्ये जर का भारतीयांना त्या ठिकाणी घेतलं असतं, तर ते उलटे फिरले असते सगळे, नाही का. आणि तुम्ही शेवटपर्यंत लक्षात घ्या की भारतीय लोकांना त्यांनी का महत्वाची पद दिली नाही, कारण भारतामध्ये ब्रिटिशांनी धोकादारीचं राजकारण खूप अनुभवलं होतं. ब्रिटिशांनी सर्वात मोठं धोकादारीचं राजकारण कुठं अनुभवलं होतं माहितीये का, म्हणजे आपल्याच लोकांनी, हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था, हे कधी त्यांनी अनुभवलं माहितीये का ब्रिटिशांनी अनुभवलं ते 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये.
आणि प्लासीच्या लढाईमध्ये जो मीर जाफर जो गद्दार झाला होता ना सिराज उद्दौलाला, बरोबर आहे का, तो सेनापती होता बघा त्याचा. आणि मग हे सगळ्यात मोठं होतं की ब्रिटिशांनी विचार केला की यार हे कशी काय लोक एवढी हे आहेत की ते त्यांच्या राजांना काय देतात, धक्का देतात, गद्दारी करतात त्यांच्यासोबत. म्हणून या ठिकाणी भारताच्या इतिहासातला भारत के इतिहास का सबसे बड़ा गद्दार कहलाने वाला एक ही शख्स है, मीर जाफर. ठीक है, पुणे बक्सर मध्ये पण तेच झालं. म्हणजे धोखाधड़ी तो राजकारण या लोकांना माहिती होतं, ही लोक यांच्याच लोकांना जर का धोका देतील, दिवसा गोलीगत धोका देतील, तर ब्रिटिश कॅच इज आहे. हा, लक्षात घ्यायचं, त्यांनी भारतीयांना कधीही महत्वाच्या पदांवरती नेमण्याचा प्रयत्न केला नाही. सरते शेवटी शेवटी मात्र त्यांनी काय केलं, भारतीय लोकांना महत्वाची पद द्यायला चालू केलं. बघा सर्वात शेवटी समजून घ्यायचं बघा आपल्याला इथं. मग बघा कुठल्या रे बाळांनो, कार्यकारी मंडळामध्ये हे शब्द फिरतात. बघा समजा आयोगानं तुम्हाला माहित आहे आणि आपण काय करतो, मी सांगितलं बघा मगाशी तुम्हाला की आपण को भी लगता है किंवा कभी कभी लगता है आपणच भगवान आहे, तसं इथं आपण हे वाचतो सगळं माहित आहे. पण इथं कायदेविषयक आहे, सॉरी कायदे मंडळ आहे की कार्यकारी मंडळ आहे हे मात्र आपण काय करतो, विसरून जातो. बघा त्याच्यामुळं पहिल्यांदाच 1909 कायद्यानुसार भारतीयांना व्हॉइस रॉय आणि गव्हर्नर ह्या दोघांच्या मध्ये, बरोबर का, या दोघांच्याही कार्यकारी मंडळामध्ये सदस्यत्व देण्यात आलं. म्हणजे बघा हळूहळू आता भारतीयांची संख्या वाढायला लागली, संख्या पण वाढली आणि त्यांची पोझिशन पण वाढली. बघा काय केली, त्यांची पोझिशन पण वाढली. बघा समजून घ्यायचं, सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये सहभागी सदस्य म्हणून नामांकित झालेले पहिले भारतीय आहेत. कोण, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. बर, सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची कुठे नेमणूक झाली, कुठल्या मंडळामध्ये, गव्हर्नरच्या की व्हॉइसरॉयच्या, लक्षात घ्यायचं व्हॉइसरॉयच्या. कोणाच्या, व्हॉइसरॉयच्या. मग व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात की कायदे मंडळात, कार्यकारी मंडळात. कुठल्या, कार्यकारी मंडळात. आला विषय लक्षात, पहिले भारतीय सदस्य कोण, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. बघा म्हणजे आता या ठिकाणी चौथं भारतीय नाव आलं. बघा याच्यामध्ये चौथं भारतीय नाव आलं. पहिले तीन कोण कोण, बनारसचा राजा, पतियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव, बरोबर, ती तीन नावं आणि हे सत्येंद्र प्रसाद. आता किती झाली, चार नावं आली बघा हळूहळू भारतामध्ये. मग पाठीमागच्या 1892 कायद्यानुसार पण होते बघा आपल्याकडे, गोपाळकृष्ण गोखले होते, त्याच्यानंतर आशुतोष मुखर्जी होते, त्याच्यानंतर सत्येंद्रनाथ काय सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. ठीक आहे, ही पण नावं होती बघा. म्हणजे हळूहळू आता भारतीयांची नावं काय झाले, आता वाढायला लागलेत आणि महत्वाच्या पदांवरती ते आता हळूहळू चालले. बघा क्लिअर आहे का. हा, जातीय मतदारांची ओळख केली बघा यांनी. हा, जातीय का, मतदारसंघ त्यासाठी निर्माण, बंगालची फाळणी त्यासाठीच केली ना मुस्लिमांसाठी. हा बघा, मुस्लिमांना त्यांचं प्रतिनिधी निवडण्याचा स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. म्हणूनच मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणतात, सांप्रदायिकतेचा जनक म्हणतात. सांप्रदायिकता वाढवली बघा त्याने, म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये काय केली, त्यांनी दरी वाढवली. बघा ठीक आहे, बघा ते काल जे काही तुम्हाला पीडीएफ मिळाले असतील त्या पीडीएफ सगळ्या तुम्ही काय करून घ्या, बघून घ्या एकदा. त्याच्यामध्ये मुस्लिम लीग बद्दल मी सगळं सांगितलेलं आहे, ते वाचून घ्यायचं. हा, याच्यामध्ये बघा, नगर मंडळे, व्यापारी संघटना आणि विद्यापीठ जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं. मग 1909 कायद्यानुसार स्वतंत्र मतदार संघ किंवा स्वतंत्र प्रतिनिधित्व कोणाकोणाला देण्यात आलं, नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठ आणि जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व, म्हणजे त्यांना स्वतंत्र रिप्रेझेंट करण्याचा चान्स दिला. बघा म्हणजे जमीनदारांचं जमीनदार करतील, विद्यापीठातल्या लोकांचं विद्यापीठ करतील. कारण बघा विद्यापीठ पण आता अस्तित्वामध्ये आलं होतं, कारण आपल्याकडे 1854 कायद्यानुसारच आपल्याकडे काय आलं होतं, तीन युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या. हळूहळू आपल्याकडे युनिव्हर्सिटी स्थापन होत गेल्या, हंटर कमिशन नुसार देखील होत गेल्या. आणि मग हे सगळे जे काही विद्यापीठ आहेत, हे विद्यापीठ राष्ट्रीय चळवळीचे केंद्र बनायला लागले आणि त्यांच्यामध्ये सशस्त्र क्रांतीचे काय होऊ लागले, म्हणजे धडे शिजू लागले, प्रकरण शिजू लागली. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, या विद्यापीठांचे देखील सिनेट वगैरे तयार करण्यात आले. मग ते त्यांचं नेतृत्व करतील, व्यापारी संघटनांचं व्यापार नेतृत्व करतील, म्हणजे रिप्रेझेंट या ठिकाणी तयार होईल. ठीक आहे, पण याच्यासाठी यांनी काय केलं, एक स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघ तयार केले होते. बघा काय केले होते, स्वतंत्र मतदारसंघ तयार केलेले होते. या कायद्याने लंडन मधील भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिलमध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश केला. बघा बघा लक्षात घ्यायचं बाळांनो, हे देखील महत्वाचं आहे. 1909 आणि 1919 कायदा खूप आपल्याला खतरनाक आहे. हा समजून घेऊया, या कायद्याने लंडन मधील भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिलमध्ये दोन हिंदी लोकांचा समावेश केला. दोन हिंदी लोकांचा, कुठं रे बाळांनो, लंडन मधील जे काही भारत मंत्र्याचं असणारे इंडिया काउन्सिल आहे. मग इंडिया काउन्सिल ज्याच्यामध्ये किती लोक होते, 15 लोक होते. किती, 15 लोक. 15 लोकांच्या पैकी 8 लोक शासकीय आणि 7 लोक बिगर शासकीय होते. ठीक आहे, आणि इंडिया काउन्सिल कुठं काम करायचं, तिकडे काम करायचं. बघा के जी गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. बघा 1909 कायद्यानुसार
लंडन मधील भारत मंत्र्याच्या इंडिया काउन्सिलमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली? के जी गुप्ता, किलोग्राम गुप्ता, आणि दुसऱ्या बाजूला सय्यद हुसेन बिलग्रामी. हेच ते सय्यद हुसेन बिलग्रामी होते बघा, जे मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये सर्वात मोठा पुढाकार घेतलेला होता त्यांनी. क्लिअर आहे का? बघा, लक्षात घ्या. हे असं बघा, ह्या दोन व्यक्ती देखील तुम्ही लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे. दोष, या 1909 कायद्याचा दोष काय होता बघा, संसदीय पद्धत लागू केली पण उत्तरदायी म्हणजे त्याला जे काही असणार रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आहे त्याचा त्यांनी काय केलं होतं, त्याच्यामध्ये समावेश केलेला नव्हता. निवडणूक पद्धत काही अंशी मान्य करण्यात आली बघा, म्हणजे संपूर्णपणे हा दोषच होता. पण त्याच्यामध्ये कुणी निवडणूक लढवायची किंवा काय हे मात्र याच्यामध्ये सांगण्यात आलेलं नव्हतं. हे त्याचा काय होता, सगळ्यात मोठा हे होता बघा, दोष होता. आता प्रांतात भारतीयांचं बहुमत पण केंद्रामध्ये बहुमत ठेवलेलं नाही, कारण प्रांत किती केलं तर लक्षात घ्यायचं. आपल्याकडे कोण मोठा आहे बाळांनो, आपल्याकडे मोठं कोण आहे, राज्य मोठं का केंद्र मोठं, केंद्र मोठं. मग या ठिकाणी बघा, प्रांतात भारतीयांचं बहुमत ठेवलं तुम्ही काही अडचण नाही, पण केंद्रामध्ये बहुमत नाही. जर भारतीयांचं केंद्रामध्ये बहुमत ठेवलं तर ते ब्रिटिशांना हल्लबोलके हकाल देंगे, बरोबर आहे का, हल्लबोलके हकाल दे पाठवून देतील ना त्यांना, गुलीगत धोका तिकडेच पाठवून देतील त्यांच्या देशाला. हा, 1909 कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा, 1909 कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा, अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला, पण या ठिकाणी त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला नाही. बघा, अंदाजपत्रकावर आपल्याकडे 1892 कायद्यानुसार अंदाजपत्रकावरती चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आला होता, ठीक आहे, तसंच त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला, पण शेवटपर्यंत आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला नाही. हे देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, आपण जे काही सदस्य बघितले होते 60 आणि 8 असे एकूण 68 लोक बघितले होते. बघा, आपण काय केले होते, 68 लोक बघितले होते. केंद्रीय विधिमंडळातील सदस्यांची संख्या बघा, जी 68 होती त्याच्यामध्ये बघा, सरकारी होते 36 तर बिनसरकारी होते 32. सरकारी 36, बिनसरकारी 32. हा, सरकारी म्हटलं की आकडेवारी मोठी बघा, नेहमी 36 आणि बिनसरकारी 32. म्हणजे 36 मध्ये बघा 9 सरकारी होते तर 27 हे गव्हर्नर जनरल द्वारा नियुक्त होते. बघा, नॉमिनेट होते. काय होते, नॉमिनेट होते. आणि दुसऱ्या बाजूला बिनसरकारी जे आहे त्याच्यामध्ये 5 गव्हर्नर जनरलकडून निवडले जायचे बघा, आणि 27 काय होते, इलेक्टेड होते. 27 काय होते, इलेक्टेड होते. मग आता जे काही 27 लोक आहेत, हे 27 लोकांच्या बद्दल बघा कोणकोण आहे त्याच्यामध्ये. 13 सदस्य हे साधारण मतदारसंघातून आहेत, 12 सदस्य हे विशेष मतदारसंघातून आहेत, तर 2 सदस्य हे खास मतदारसंघातून आहेत. 13 आणि 12 आणि 2, 12 आणि 2 14, 14 आणि 13 किती झाले, 27 झाले. आला विषय लक्षात. हा, आकडेवारी जुळली पाहिजे. जर आकडा जुळला तर ठीक आहे, आकडा नाही जुळला तर मग अवघड होऊ शकतं बघा. हा, ते जे 13 मतदारसंघ आहेत ना, ते कोणकोण आहेत बघा. साधारण मतदारसंघामध्ये मुंबई, बंगाल, मद्रास आणि संयुक्त प्रांत यांचे प्रत्येकी 2-2, म्हणजे मुंबईचे 2, बंगालचे 2, मद्रासचे 2, संयुक्त प्रांताचे 2, म्हणजे किती झाले बघा, 2, 4, 6, 8, बरोबर, हे 8 झाले. आणि दुसऱ्या बाजूला आसाम, बिहार, ओरिसा, पंजाब, मध्य प्रांत यांचे प्रत्येकी 1-1, म्हणजे वरचे 8 झाले होते, 9, 10, 11, 12, 13 झाले का 13 सदस्य. हा, दुसऱ्या बाजूला 12 सदस्य हे विशेष मतदारसंघातून होते बघा, कुठून होते, विशेष मतदारसंघातून. मग याच्यामध्ये स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघ 6 आणि जमीनदारांचे मतदारसंघ 6 असे 12, आणि 2 सदस्य खास मतदारसंघामध्ये होते, एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे बंगालचे जे काही व्यापारी मंडळ होते त्यांच्यासाठी होते. हा जो डेटा आहे किंवा हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपल्यासाठी खूप काय महत्वाचा आहे. 1909 कायदा आणि 1919 कायदा खूप महत्वाचा आहे बरं का आपल्याकडे. आता बघा, 1919 कायद्यानुसार म्हणजे पुढं घ्यायचं होतं आपल्याला, 1919 कायद्यानुसार भिन्न भिन्न प्रांतातील विधिमंडळ सदस्यांची संख्या वाढलेली होती. त्याच्यामध्ये ब्रह्मदेश 11, पूर्व बंगाल आणि आसाम 41, त्याच्यानंतर बंगाल 52, मद्रास 47, संयुक्त प्रांत 47 आणि पंजाब 25. मग समजा तुम्हाला आयोगानं जर का याच्यामध्ये हे विचारलं, काय महाराष्ट्र आहे का कुठे, तुम्हाला दिसतोय का बॉम्बे प्रांत दिसतोय का, बॉम्बे प्रांत. हा बघा, लक्षात घ्या. आता प्रांतामध्ये गैरसरकारी सदस्यांचं देखील देशामध्ये बहुमत ठेवण्यात आलं होतं बघा. हा, आता बघायचं आपल्याला 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, काय बघायचं आपल्याला, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा बघूया आता आपण. आता बघा, लक्षात घ्यायचं हा कायदा का तयार केला गेला, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा का केला गेला, याचं एक बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला. हा बघा, काय कायदा होता 1919. मी तुम्हाला सुरुवातीला थोडंसं राष्ट्रीय काँग्रेस बद्दल 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. आपल्याकडे नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली, बरोबर, नॅशनल काँग्रेस. या नॅशनल काँग्रेसच्या अवस्था 3 आहेत. किती? 3 अवस्था. याच्यातली पहिली अवस्था आहे ते म्हणजे मवाळ कालखंड, दुसरा आहे तो म्हणजे जहाल कालखंड,
ठीक आहे. तिसरा कालखंड आहे तो म्हणजे ज्याला आपण गांधी युग असं म्हणतो. काय म्हणतो ज्याला आपण गांधी युग असं म्हणतो. समजून घ्या याच्यामध्ये जो काही मवाळ कालखंड आहे हा मवाळ कालखंड 1885 ते 1905 दरम्यान आहे. जहाल कालखंड 1905 ते 1920 दरम्यान आहे. आणि गांधी युग जे आहे हे 1920 ते 1947 पर्यंत आहे. अशा एकूण काही राष्ट्रीय काँग्रेसच्या 3 अवस्था आहेत. मग या कोणकोणत्या 1885 बघा 1885 ते 1947 पर्यंतचा अभ्यास करत असताना या 3 अवस्थांचा जर तुम्ही अभ्यास केला तरी देखील तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसं बघा या कालखंडामध्ये काय काय घडलं 1885 ते 1905 त्याचा तुम्ही अभ्यास करा. 1905 ते 1920 मध्ये काय घडलं त्याचा अभ्यास करा. 1920 ते 1947 मध्ये काय घडलं त्याचा अभ्यास करा. आणि हे सगळं घडत असताना मध्येच सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा कसा उदय झाला याचा तुम्ही फक्त अभ्यास करा. अख्खं तुम्हाला मार्क मिळून जातील. ठीक आहे. पण हे सगळं करत असताना या दरम्यान ज्या काही पर्सनॅलिटी आहेत त्या पर्सनॅलिटीचा मग तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला काल मुस्लिमांच्या बद्दल सांगितलं होतं दादाभाई नवरोजी असतील किंवा त्या ठिकाणी समाजसुधारक असतील. बऱ्याच पर्सनॅलिटी तुम्हाला या समाजसुधारकांच्या माध्यमातूनच आढळतील आणि काही पर्सनॅलिटी तुम्हाला या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आढळतील. गोपाळकृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. आता बघा आपल्याकडे काही पर्सनॅलिटी अशा आहेत की ज्या समाजसुधारकांच्या मध्ये पण मोडतात तसंच राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या मध्ये पण मोडतात. ठीक आहे. हे देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसुधारकांच्या मध्ये पण मोडतात, राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या मध्ये पण मोडतात आणि इंडियन पॉलिटिकल थिंकर यांच्यामध्ये पण ते मोडतात. आला विषय लक्षात. म्हणजे एकच व्यक्ती बहुआयामी काय करते व्यक्तिमत्व प्रसिद्ध करते. बघा तर हे देखील तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. चलो बघा हे अशा प्रकारे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता तुम्हाला हे समजून घ्यायचं इथं की हा 1919 कायदा का करण्यात आला. 1919 कायदा का करण्यात आला हा शेवटचा कायदा आहे आपल्याकडे त्याच्यामुळे थोडस लक्ष द्या. काय झालं 1919 कायदा बघा लक्षात घ्यायचं. इथं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे 1916 ला भारतामध्ये होमरूल चळवळ अस्तित्वामध्ये होती. कुठली होती? होमरूल चळवळ. आणि या होमरूल चळवळीच्या माध्यमातून भारताच्या विविध भागांच्या मध्ये चळवळी चालू होत्या. संपूर्ण भारतभर या चळवळी चालू होत्या आणि 1916 ला हे चालू झालं. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे 1914 ते 1918 दरम्यान पहिलं विश्वयुद्ध चालू झालं होतं. ज्याला आपण काय म्हणूया फर्स्ट वर्ल्ड वॉर ज्याला आपण म्हणतो हे फर्स्ट वर्ल्ड वॉर या ठिकाणी चालू झालं होतं. बघा आणि त्याच दरम्यान भारतामध्ये होमरूल चळवळ चालू झाली होती लक्षात घ्यायचं. आणि मग इथं मुस्लिमांना वाचवण्यासाठी भारतामध्ये खिलाफत परिषद चालली होती. खिलाफत चळवळ भारतामध्ये या ठिकाणी खिलाफत चळवळ पण चालली होती बघा मुस्लिमांना वाचवण्यासाठी. ठीक आहे. जो काही खलिफा आहे त्या खलिफाला वाचवण्यासाठी देखील ही चळवळ या ठिकाणी चालू होती. दुसऱ्या बाजूला इथं जे काही राष्ट्रीय काँग्रेस आहे बघा घटना लक्षात घ्यायच्या या ठिकाणी काय करायच्या घटना लक्षात घ्यायच्या. राष्ट्रीय काँग्रेसने या ठिकाणी वसाहतीचं स्वराज्य जे आहे काय आहे जे वसाहतीचं स्वराज्य आहे ते वसाहतीचं स्वराज्य देण्यासाठी त्यांनी मागणी करायची चालू केली होती. बघा तिसरा महत्वाचा मुद्दा याच्यात चौथा महत्वाचा मुद्दा याच्यातला बघा काय झालं 1919 युद्ध झालं म्हणजे 1914 ते 1918 दरम्यान काय झालं आपल्याकडे पहिलं विश्वयुद्ध झालं. त्या पहिल्या विश्वयुद्धानंतर लक्षात घ्यायचं खिलाफत परिषद दरम्यान काय झालं बघा. आता मुस्लिमांनी किंवा या ठिकाणी रौलेट टॅक्ट केला काय ब्रिटिशांनी सुरुवातीला पुन्हा बसून बघूया आपण 1914 ते 1918 पहिलं विश्वयुद्ध त्याच दरम्यान लक्षात घ्यायचं भारतामध्ये होमरूल चळवळ. होमरूल मुवमेंट 3 नंबरला आहे ते म्हणजे खिलाफत मुवमेंट. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं आता हे सगळं चालू झालं होतं युद्ध वगैरे संपलं. मग युद्ध वगैरे संपल्यानंतर ब्रिटिशांनी शब्द पाळला का नाही. शब्द पाळतील ते ब्रिटिश कसले. ब्रिटिशांनी जो काही खलिफा होता त्यांचा तुर्कस्तानचा त्यालाही त्याचाही कार्यक्रम करून टाकला. त्याला सत्तेवरून पाय उतार केला आणि नंतर त्याचा खून झाला हा एक मुद्दा झाला. आणि राष्ट्रीय काँग्रेसला जे जे शब्द दिला होता किंवा आम्ही तुम्हाला काय करूया वसाहतीचं स्वराज्य देऊ पण त्या वसाहतीचं स्वराज्य दिलं का नाही दिलं. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं भारतामध्ये आता क्रांतिकारी चळवळींना वेग आला. लक्षात घ्यायचं भारतामध्ये काय झालं ज्या काही क्रांतिकारी चळवळी आहेत या क्रांतिकारी चळवळींना वेग आला. बघा लक्षात घ्यायचं क्रांतिकारी चळवळींना वेग आला. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे क्रांतिकारी चळवळींना कुठंतरी आवर घालण्यासाठी या ठिकाणी रौलेट ऍक्ट करण्यात आला. बघा काय करण्यात आला रौलेट ऍक्ट करण्यात आला. रौलेट ऍक्टला विरोध म्हणून आपण जालियनवाला बाग या ठिकाणी जमलो होतो आणि त्या ठिकाणी 16 एप्रिल बघा लक्षात घ्यायचं 13 एप्रिल
13 एप्रिल 1919 काय झालं आपल्याकडे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं बरोबर आणि जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर महात्मा गांधींनी एक स्टेटमेंट केलं होतं की ब्रिटिशांशी सहकार्य करणं म्हणजे सैतानाशी सहकार्य करणं आहे ब्रिटिशांशी सहकार्य करणं म्हणजे काय सैतानाशी सहकार्य करण्यासारखं आहे मग हे जे आहेत ना या सगळ्या घडामोडीला जबाबदार होत्या आणि मग भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध पुन्हा एकदा 1857 सारखी उठावाची परिस्थिती निर्माण होते की काय एवढं खतरनाक वातावरण या भागामध्ये तापलं होतं आता लक्षात यायचं हे सगळं वातावरण तापायला जबाबदार होतं ते म्हणजे जहाल युग कोण जबाबदार होतं जहाल युग जबाबदार होतं आणि मग या ठिकाणी कारवाया वगैरे चालल्या होत्या भारतामध्ये बघा तुम्ही आमचा शब्द पाळला का आता लक्षात यायचं एवढं असून देखील 1914 ते 1918 दरम्यान जे काही पहिलं विश्वयुद्ध झालं या पहिल्या विश्वयुद्धामध्ये लोकमान्य टिळकांनी देखील भारतीय युवकांना आवाहन केलं की तुम्ही ब्रिटिशांना साथ द्या ब्रिटिशांना तुम्ही सहकार्य करा त्यांच्या सैन्यामध्ये तुम्ही भरती व्हा हे लोकमान्य टिळकांनी पण सांगितलं बरं लोकमान्य टिळकांचा पहिल्यासारखा जहालवाद राहिला होता का नव्हता राहिला आता लक्षात यायचं लोकमान्य टिळकांनी पण राष्ट्रहित लक्षात घेऊन या ठिकाणी ब्रिटिशांना सहकार्य करायचं ठरलं होतं कारण ब्रिटिशांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य देऊ काय करू आम्ही तुम्हाला वसाहतीचं स्वराज्य देऊ आणि वसाहतीचं स्वराज्य देऊ हे सांगितल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांना भारतीय लोकांना काय एक आदेश दिला किंवा त्यांना सांगितलं किंवा काय करा ब्रिटिशांना सहकार्य करूया बरं पुढे भविष्यामध्ये असं काय होणार आहे कोणाला माहिती होतं का नव्हतं माहिती त्याच्यामुळे भारतीय लोकांचा पण या नेतृत्वावरचा विश्वास हळूहळू कमी झाला आणि मग भारतामध्ये क्रांतिकारी चळवळींना वेग आला आणि मग भारतीय क्रांतिकारी चळवळींना वेग आल्यामुळं या लक्षात घ्यायचं रोवलेट ऍक्ट आणला की ज्याच्या माध्यमातून काय करण्यात आली दडपशाही सुरू करण्यात आली ठीक आहे आणि हे सगळं घडलं होतं आणि पुन्हा एकदा 1857 सारखा उठाव घडतोय की काय आता लक्षात घ्यायचं 1857 चा उठाव आणि इथली परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता 1857 च्या उठावामध्ये लोक एकत्र आलेले नव्हते म्हणावे असे पण याच्यानुसार आता संपूर्ण राष्ट्र एकत्र आलेलं होतं कारण राष्ट्रीय चळवळीने वेग धरला होता जसं राष्ट्रीय काँग्रेसची भारतामध्ये स्थापना झाली तसं ही राष्ट्रीय चळवळ अखंड धगधगती आहे आणि मग भारताला तर स्वातंत्र्य मिळणारच होतं हे या ठिकाणी निश्चित झालेलं होतं त्याच्यामुळे समजून घ्यायचं भारतीय लोकांचा राग शांत करण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला होता ठीक आहे बघा जिथं बरंचसं काही नाकारलेलं आहे बरंचसं काही दिलेलं आहे त्याच गोष्टीचा आता काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे हे जर एकदा कळलं तुम्हाला कायदा का करण्यात आला होता तर मग मात्र लक्षात घ्यायचं तुमचं सगळं काय होईल पाठ होईल बघा या ठिकाणी चलो बघा 1919 कायदा आपण मागाशी बघितलं 1909 चा कायदा बघितला होता तो कुठल्या नावानं ओळखला जातो मोर्ले मिंटो आता बघा इथं मॉन्टेग्यु चॉन्सफोर्ड नावानं ओळखला जातो हा कसं दिसतंय बघा तेही नेतृत्व कसं दिसतंय बघा छान दिसतात दोघंही हा चांगलं कामाला लावलं भारताला तुम्ही बघा मॉन्टेग्यु कोण आहे बाळांनो भारत मंत्री आहे तर इथं चॉन्सफोर्ड कोण आहे व्हाईसरॉय आहे पुन्हा नेहमीप्रमाणेच याचं त्याला त्याचं याला सहाय्य करू शकतं व्हाईसरॉयचं नाव भारत मंत्र्याला भारत मंत्र्याचं नाव व्हाईसरॉयला असं काय करू शकतं उलट सुलट करू शकतं बघा सुमसान चेहरा अंदाज घेरा क्या करे क्या ना करे करे तो क्या ना करे तो क्या करे और करे तो क्या ना करे नेतृत्व आहे बघा हे करे तर काय करा आपण हसत खेळ शिकूया काय करू हसत खेळ शिकूया हा बघा आता बघा हा जो कायदा आहे हा कायदा कुठला रे बाळांनो समजून घ्यायचं बघा हा कायदा आहे 1919 चा कायदा कुठला आहे 1919 चा पण हा खूप खतरनाक ट्विस्ट आहे बघा इथं या कायद्याबद्दल खतरनाक ट्विस्ट आहे कसा मगाशी आपण बघितलं होतं का 1909 तो कायदा संमत झाला बघा हा आता इथं बघा हा कायदा जो आहे हा 20 ऑगस्ट 1917 पुढे आहे पण मी सांगतो तुम्हाला इथंच 20 ऑगस्ट 1917 काय झाली याची घोषणा केली आता याची घोषणा केली मॉन्टेग्यूने कुणी केली जो काही मॉन्टेग्यू आहे त्या मॉन्टेग्यूने काय केली घोषणा केली चिंटू नव्हे मॉन्टेग्यू मॉन्टेग्यूने काय केली घोषणा केली आणि मॉन्टेग्यूने घोषणा केली 1917 कायदा झाला 1919 आणि या कायद्याची अंमलबजावणी झाली 1921 जी काही अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी कधी झाली बाळांनो 1921 झाली आपल्या विषय लक्षात हे बघा हे सगळं आपल्यासाठी असं महत्वाचं आहे की कायदा कुणी स्थापन केला कधी झाला किंवा काय झाला हे जर का आपण या ठिकाणी बघितलं तर मग मात्र या ठिकाणी हे कळून येतं बघा बॅकग्राऊंड समजून घ्यायचं बघा पुढे आहेच बघा त्याच्यामुळे हा जो कायदा कधी आहे 1921 पासूनचा बघा कायदा कधी अंमलबजावणी झाली याची 1921 अंमलबजावणी झाली केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राच्या प्रांतावरील नियंत्रण शिथिल करण्यात आलं म्हणजे लक्षात घ्यायचं आता प्रांतांना ढील देण्यात आली किंवा प्रांतांना या ठिकाणी स्वायत्तता देण्यात आली बघा इथं केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे केले म्हणजे सेपरेशन ऑफ सब्जेक्ट म्हणजे केंद्राचे विषय वेगळे केले आणि राज्यांचे विषय वेगळे केले आता मात्र या ठिकाणी हळूहळू भारत खरंच स्वातंत्र्याच्या वाटचालीकडे चाललेला होता बघा
केंद्राच्या प्रांतावरील नियंत्रण शिथिल करण्यात आलं, म्हणजे काय केंद्राचं नियंत्रण आहे राज्यावरचं ते आता हळूहळू कमी करण्यात आलं, म्हणजे प्रांतांना सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्हाला जे करायचं ते करा, हे वरवर सांगत होते बरं का, लक्षात घ्यायचं. यांच्या शब्दावरती विश्वास ठेवणं म्हणजे कुत्र्याच्या शेपटीवरती पाय ठेवण्यासारखं आहे. पाय ठेवेपर्यंत काही करणार नाही, पण पाय ठेवला की चावा घेणार. हे शांत राहायचे बघा, हा हे खूप खतरनाक होते. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांना त्यांच्या संबंधित सूचीतील विषयावर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. पुन्हा कोणाला बघणं, म्हणजे केंद्राचे विषय वेगळे करण्यात आले आणि प्रांतांचे विषय वेगळे करण्यात आले बघा. आणि केंद्राच्या विषयांना केंद्राला अधिकार, केंद्राला कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आणि राज्यांच्या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला. ठीक आहे, वेगवेगळे प्रत्येकांना अधिकार देण्यात आले बघा या ठिकाणी. म्हणजे सेपरेशन ऑफ सब्जेक्ट केलं. आता बघा प्रांतिक विषय ह्याच्यामध्ये पण दोन भाग होते. एक सोपीव विषय बिनपगारी फुल अधिकारी कोणाकडे होते, गव्हर्नरकडे होते. आणि जे राखीव विषय आहेत ज्याच्यातून खूप काही पैसा वगैरे मिळतो तर ते कोणाकडे, गव्हर्नर आणि त्याचं असणारं कार्यकारी मंडळ. म्हणजे लक्षात घ्यायचं आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी असणार सीएम आणि त्यांचं असणार एकदम काउन्सिल जे आहे यांच्यावरती ठेवण्यात आलं. बघा आता बघा भारत मंत्री मॉन्टेग्यूने काय घोषणा केली बघा लक्षात घ्यायचं. आपण बघितलं होतं 1909 चा कायदा अरुंडेल समितीवरती होता. बघा कोणावरती होता, अरुंडेल समितीवरती होता. तसं हा जो 1919 चा कायदा आहे, हा 1919 चा कायदा जो भारत मंत्री मॉन्टेग्यू आहे या मॉन्टेग्यूने काही घोषणा केली होती, डिक्लेरेशन तयार केलं त्याने 20 ऑगस्ट 1917 आणि मॉन्टेग्यूने जी घोषणा केली होती भारतीय लोकांना शांत करण्यासाठी ती 1917 केली. पण त्या 1917 केलेल्या घोषणेचा कायदा कधी झाला, 1919 पण त्या कायद्याची अंमलबजावणी कधी झाली, 1919 झाली बघा. हा हे नक्की लक्षात घ्यायचं, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्यात येईल. मग सर साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे काय सांगतो. या घोषणेचं स्वागत मवाळांनी मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं करण्यात आलं. कारण भारताला आता काय मिळणार होतं, साम्राज्यांतर्गत स्वराज्य मिळणार होतं. घ्या स्वराज्य मिळालं, शेवटपर्यंत दिलं नाही साम्राज्यांतर्गत स्वराज्य. संपूर्ण स्वराज्य तर दिलंच नाही, पण साम्राज्यांतर्गत स्वराज्य पण दिलं नाही. सरते शेवटी त्याने आम्हाला स्वतंत्र केलं, पण हे असली काय भानगड त्यांनी दिली नाही बघा. हा सांगतो तुम्हाला काय होतं. 1919 कायद्याने भारत मंत्र्याचा पगार इंग्लंड तिथून सुरू केला. सांगितलं होतं मी तुम्हाला 1858 कायद्यामध्ये सांगितलं होतं बघा मी तुम्हाला की 1919 कायद्यानुसार भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिथून काय केला गेला, सुरू केला गेला होता. हा बघा ओके. पुढं इंडिया काउन्सिलच्या सभासदांची संख्या 8 ते 12 करण्यात आली. इंडियाचे काही काउन्सिल होतं ह्याची संख्या किती करण्यात आली, 8 ते 12. त्यामध्ये 3 भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. आता बघा 1919 कायद्याने लंडन मध्ये हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद निर्माण केलं आणि पहिला कोण होता, विल्यम मेयर होता बघा. आणि त्याचा पगार भारतीय तिजोरीवरती लादला गेला. हा कोणाचा, हाय कमिशनरचा. हा लोड घ्यायचा नाही, सांगतो तुम्हाला इथं काय काय झालं. आता तुम्ही थोडं कन्फ्युज होऊ शकता बघा, इथं काय होऊ शकता, इथं कन्फ्युज होऊ शकता. बघा 1858 चा कायदा बरोबर, याच्यानुसार एक पद निर्माण केलं गेलं. हा 1858 कायद्यानुसार एक पद निर्माण केलं. कुठलं पद निर्माण केलं, भारत मंत्री. कुठलं पद निर्माण केलं, भारत मंत्री. या भारत मंत्री जो काही पगार होता बघा लक्षात घ्यायचं, ह्याचा जो काही पगार होता हा पगार कुठून दिला जायचा, भारतीय तिजोरीतून दिला जायचा. भारतीय तिजोरीतून दिला जायचा. क्लिअर. बघा पुढचा कायदा कुठला आहे इथं, 1919 कायदा. आता 1919 कायद्यानुसार काय झालं पुढं, इथं एक नवीन पद निर्माण केलं. कोणतं पद निर्माण केलं, हाय कमिशनर. कुठलं पद निर्माण केलं, हाय कमिशनर म्हणजे उच्चायुक्त. हाय कमिशनर पद निर्माण केलं. लक्षात घ्यायचं, या हाय कमिशनरचा जो काही पगार आहे, हाय कमिशनरचा पगार कुठून दिला जायचा, भारतीय तिजोरीतून. कुठून दिला जायचा, भारतीय तिजोरीतून. आणि याच कायद्यानुसार जो भारत मंत्री होता ना, भारत मंत्री, हा जो भारत मंत्री होता ना, याच कायद्यानुसार जो भारत मंत्र्याचा पगार भारतीय तिजोरी होता, या ठिकाणी आता तो पगार कुठे जाईल, इंग्लंडच्या तिजोरीवर जाईल. कुठे जाईल, इंग्लंडच्या तिजोरीवर. हे एवढं जरी कळालं तरी सफिशियंट आहे. काय आहे हे, एवढं जरी कळालं तरी सफिशियंट आहे बघा. हे समजून घ्यायचं. 1858 कायद्यानुसार भारत मंत्री पद निर्माण झालं आणि 1919 कायद्यानुसार हाय कमिशनर पद निर्माण झालं. जे 1919 कायद्यानुसार हाय कमिशनर पद निर्माण झालं होतं त्याचा पगार भारताच्या तिजोरीवरती असेल. आणि याच 1919 कायद्यानुसार जो काही आपल्याकडे भारत मंत्री होता, या भारत मंत्र्याचा पगार आता इंग्लंडच्या तिजोरीवर दिला जाईल.
बाबा तुमचं तुम्ही आता बघून घ्या, बस झालं आता आम्हाला, हा सोसवणं आता एवढा सगळा पगार तुमचा आम्हाला, नाही का, देणं घेणं दुसऱ्यांचं येणं बघा, हे अशा प्रकारे जे आहे हे अशा प्रकारे हे आहे. आता याच्यामध्ये तुमची अजून एक संकल्पना असेल बघा, हा याच्यामध्ये अजून एक संकल्पना असेल, ती म्हणजे सर साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे काय आणि संपूर्ण स्वराज्य म्हणजे काय. हा साम्राज्यांतर्गत बऱ्याच लोकांना वाचतात पण त्याला हे नेमकं कळत नाही की साम्राज्यांतर्गत म्हणजे काय आणि संपूर्ण म्हणजे काय. बघा समजा या ठिकाणी असा हा भारत आहे आपला, बरोबर, या भारताला तुम्हाला स्वराज्य दिलं जाईल, भारताला स्वराज्य दिलं जाईल पण ते संपूर्ण स्वराज्य नसेल. बघा तुम्हाला याच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला आत स्वायत्तता दिली जाईल, आतमध्ये तुम्हाला काय दिली जाईल, प्रांतिक स्वायत्तता दिली जाईल, प्रांतिक स्वायत्तता म्हणजे तुम्ही काही करू शकता, विधान परिषद स्थापन करा, तुम्ही काही आतमध्ये गोंधळ घालायचा तो घाला, पण पण तुमच्यावरती जे नियंत्रण असेल ना हा रेड गोल, बघा कसा आला रेड गोल, ठीक आहे, कर्कटक लावून पण येत नसतो बघा असा गोल, हा बघा गोल, मग अंतिम नियंत्रण जे आहे हे अंतिम नियंत्रण जे रेड तुम्हाला गोल दिसतोय हे अंतिम नियंत्रण मात्र बाळांनो कुणाचं असेल तर ते या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटचं असेल, अंतिम नियंत्रण कुणाचं असेल, ब्रिटिश पार्लमेंटचं. ह्याला म्हणायचं साम्राज्यांतर्गत स्वराज्य, म्हणजे तुमचं जे काही एवढं मोठं साम्राज्य आहे त्या साम्राज्यामध्ये छोटस आमचं स्वराज्य असेल याला म्हणायचं साम्राज्यांतर्गत स्वराज्य. मग आतमध्ये तुम्हाला निर्णय घेण्याचा, कायदा करण्याचा, बदल करण्याचा सगळा अधिकार होता, पण त्या कायद्याला मान्यता देणं किंवा तो कायदा रद्द करून किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे अंतिम नियंत्रण कोणाकडे होतं, ब्रिटिश पार्लमेंटकडे. म्हणजे खायचा प्यायचा लाड, भाकरी मागितली की कानपाड, ठीक आहे, हे असं काय होतं या ठिकाणी होतं बघा. आणि दुसऱ्या बाजूला विषय असा आहे याचा की ज्याला आपण म्हणतो संपूर्ण स्वराज्य, काय म्हणतो ज्याला आपण संपूर्ण स्वराज्य, येस, आपलीच राजा आणि आपलीच प्रजा. त्या ठिकाणी मात्र लक्षात घ्यायचं या ठिकाणी असणारा जो काही भारत आहे या भारतावरती जसं इथं अंतिम नियंत्रण किंवा जे रेड लाईन दिसते तुम्हाला तसं याच्यावरती कुणाचंही नियंत्रण राहणार नाही. म्हणजे आमच्या राज्यात आम्ही सरकार, आमच्या राज्यात आम्ही सरकार, म्हणजे या ठिकाणी साम्राज्य वगैरे काही भानगड येणार नाही. ब्रिटिशांचं कोणतंही अस्तित्व किंवा कोणतंही नियंत्रण या संपूर्ण स्वराज्यामध्ये असणार नाही. आता लक्षात घ्यायचं भारताला वसाहतीचं स्वराज्य आणि संपूर्ण स्वराज्य यांच्या या विषयाला घेऊनच या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खूप मोठी वादावाद झालेले आहे, खूप मोठ्या फुटाफुटी झालेले आहेत, ते आपण पुढे बघूया. हा लक्षात घ्या हे सगळं असं झालेलं बघा. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीला काय केली ती वसाहती स्वराज्याची मागणी, साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी केली बघा. मग ही जी काही राष्ट्रीय काँग्रेसची साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी आहे ही हळूहळू आता मान्य करतो असं त्यांनी सांगितलं बघा. फक्त असेच गाजर दाखवत होते ब्रिटिश भारतीयांना, बाकी काही दाखवत नव्हते. भारतीय लोक म्हणा हो. मग सर तुम्ही म्हणाल की हे भारतीय लोक कसं काय ऐकत होते बरं त्यांचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे हे समजून तुम्हाला घेणं गरजेचं आहे की जे काही मवाळ कालखंड आहे कुठलाही कालावधी किंवा कुठल्याही चळवळ किंवा कुठलीही चळवळ ही जहाल किंवा मवाळ स्वरूपाची नसतेच. कुठलीही चळवळ ही सुरुवातीला सौम्य स्वरूपाची असते आणि सौम्य स्वरूपाच्या चळवळीमध्ये जर का त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग मात्र समाजातला एक दुसरा वर्ग जन्माला येतो आणि तो वर्ग हे जे काही अर्ज आणि विनंती यांचे जे काही अशा पद्धतीने जो काही कार्य करतो त्यांच्यावर तो टीका करणारा असतो. म्हणजे एका वर्गाला झटपट काय पाहिजे असतं, स्वतंत्र पाहिजे असतं, तर दुसऱ्या वर्गाला हळूहळू पाहिजे असतं. मग सर भारतीय लोक कसं काय बरं एवढं करायचे, लक्षात घ्यायचं भारतीय लोक हुशार होते, त्यांना त्यांच्यावरती टीका करणं आपण चुकीचं आहे. त्यांना असं वाटायचं की इंग्लंडमध्ये ज्या अर्थी लोकशाही आहे तशीच भारतामध्ये पण लोकशाही देतील, त्यांचा कारभार जसा घटनेनुसार चालतो तसं भारतामध्ये पण राज्यघटना निर्माण येईल. बरं झालं ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं, जर का दुसरं कोणी राज्य केलं असतं तर आपण ते टांगो टांगो करत फिरलो असतो कुठेतरी. आला विषय लक्षात, दक्षिण आफ्रिकेच्या त्या आदिवासींसारखं आपण कुठेतरी फिरलो असतो, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आला विषय लक्षात, टांगो टांगो करतं बघा, ते टांगो टांगो करत फिरायला लागलं असतं आपल्याला, आपल्या लोकशाही कळालीच नसती, राष्ट्रपती कळालं नसते, पंतप्रधान कळालं नसतं, एक यंत्रणा जी आहे आपली, देश म्हणलं की आज भारत देश म्हणलं की जगामध्ये अभिमानानं आपण काय करतो उंचावतो, म्हणजे आपली छाती फुगते, तसं झालं नसतं तर ब्रिटिश आले नसते भारतामध्ये. किंग जॉंग सारखा जर आला असता किंवा युरोपमधले जर काही इतर जरी राष्ट्र भारतावरती आले असते तर देखील आपण सुधारलो नसतो, लक्षात घ्या. हा बघा हे सगळं असं आहे, हे सगळं तुम्हाला कळालं असेल. बघा मग इथं जे आहे 1919 कायद्यानुसार लंडनमध्ये हाय कमिशनर पद निर्माण केलं, हा आणि मग त्याच्यामध्ये विल्यम मेयर हे आपले काय होते, पहिले हाय कमिशनर होते. बघा इथं अजून एकदा समजून घ्या तुम्ही, हा अजून एकदा समजून घ्या याच्यामध्ये. बघा आपल्याकडे जे पहिला भारत मंत्री होता तो कोरला होता, कोण होता पहिला भारत मंत्री, अर्ल स्टॅनले. कोण होता, अर्ल स्टॅनले हा होता.
तर जे काही हाय कमिशनर होता पहिला आपला, काय होता आपला जो काही हाय कमिशनर होता, तो हाय कमिशनर कोण होता रे बाबांनो? पहिला पहिला हाय कमिशनर आपल्याकडे विल्यम मेयर, लक्षात घ्यायचं. कोण होता? विल्यम मेयर. हा, ही नावं लक्षात घ्यायची बघा, हे दोन नावं. मग आयोग तुम्हाला याचं त्याला आणि त्याचं याला करू शकतं, तर तसं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. बघा आता बघा, फिके कृष्ण मेनन हे इंग्लंडमध्ये नियुक्त झाले स्वतंत्र भारताचे पहिले उच्चायुक्त होते. फिके कृष्ण मेनन, आता लक्षात घ्यायचं, हेच ते फिके कृष्ण मेनन. हा, लक्षात घ्यायचं, कृष्ण मेनन, फिके कृष्ण मेनन, कि जे आपल्याकडे 1963 युद्धामध्ये होते. बघा 1963 युद्धामध्ये किंवा 1962 जे काही भारत चायना युद्ध झालं, त्या भारत चायना युद्धामध्ये भारताचे संरक्षण मंत्री होते. आणि मग लक्षात घ्यायचं, त्यांनी जे काही आपण युद्ध हरलं आणि मग युद्ध हरल्यानंतर त्यांनी काय केला? राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर एक प्रश्न पडला की आता भारताचं संरक्षण मंत्री पद कोण घेईल, भारताचं संरक्षण मंत्री पद कोण घेईल. आणि मग लक्षात घ्यायचा प्रश्न पडला की मग भारतामध्ये कॅपेबल लोक होती, पण अनुभव असणार, काँग्रेसशी एकनिष्ठ असणार असं व्यक्तिमत्व त्यांना पाहिजे होतं. आणि मग त्यांची नजर पडली यशवंतराव चव्हाणांच्यावरती. आणि यशवंतराव चव्हाणांनी मग 1963 आपला जो काही म्हणजे त्याच दरम्यान त्यांनी काय केला, भारताच्या संरक्षण मंत्री पदाचा चार्ज घेतला. आणि मग 1965 ज्यावेळेस भारताचं संरक्षण मंत्री पद, भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्यावेळेस संरक्षण मंत्री पद म्हणून आपल्या यशवंतराव चव्हाणांनी कामगिरी बजावली, म्हणजे महाराष्ट्रासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्राचा दबदबा का आहे तुम्ही हे समजून घ्या. आजही दिल्लीमध्ये महाराष्ट्र का दबदबा आहे महाराष्ट्राचा, तर नेतृत्व तेवढे खमके होते महाराष्ट्राचे. महाराष्ट्राला सांस्कृतिक काय आहे, इतिहास आहे, राजकीय वारसा आहे, सगळा वारसा आहे भारताला, महाराष्ट्राला. आणि मग त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी काय केला, संरक्षण मंत्री पदाचा स्वीकार केला. आणि मग त्यावेळेच्या वृत्तपत्रांनी एक टायटल दिलं होतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. येतो विषय लक्षात? हे असं आहे बघा सगळं. हे श्री कृष्ण मेनन. विजयलक्ष्मी पंडित, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बहीण. हा, विजयलक्ष्मी पंडित या युनायटेड किंगडम मध्ये नेमलेल्या पहिल्या भारतीय उच्चायुक्त आहेत, हाय कमिशनर. नोव्हेंबर 2018 रुची घनश्याम या विजयलक्ष्मी पंडित यांच्यानंतर युनायटेड किंगडम मध्ये जाणाऱ्या दुसऱ्या उच्चायुक्त आहेत. हा, हे फक्त नावं लक्षात घ्या, उच्चायुक्त पहिले कोण होते युनायटेड किंगडम मध्ये किंवा काय हे आपल्याला काय आहे माहिती आहे बघा. महाराष्ट्र तसा खूप इतिहास मोठा आहे आणि त्या महाराष्ट्रातले आपण रहिवासी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालाय, यातल्या प्रत्येक कणाकणामध्ये स्वराज्य आहे, स्वाभिमान आहे. तर मला अशा याचं तुमच्या माझ्यासारखे युवक तर कसे असे एकदम जोशीले पाहिजेत. ठीक आहे, होईल ते होईल, देऊ एकदा यावरच काय होईल ते होईल. हा बघा, केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही करण्यात आलं. बघा केंद्रीय कायदेमंडळ, आता हाच ते हेच ते 1919 कायदा की ज्या कायद्याने भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न झाला, प्रत्यक्ष लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न झाला. बघा लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये वरिष्ठ सभा म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट हे आपल्याकडे मंडळ तयार झालं, याचा कार्यकाल किती होता? 5 होता. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या कनिष्ठ सभा की ज्याचा कार्यकाल किती होता? 3 होता. म्हणजे आजच्या भाषेमध्ये जर का बोलायचं झालं तर कनिष्ठ सभा म्हणजे ही लोकसभा झाली आणि हे जे आहे याला आपण राज्यसभा म्हणतो. बघा हे जे काही सदस्य संख्या आहे ती समजून घ्यायचं बरं. वरिष्ठ सभा काउन्सिल ऑफ स्टेट 60 आणि दुसऱ्या बाजूला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 145. मग आयोग तुम्हाला याचं द्याला आणि ते असं याला करू शकतं, त्याच्यामुळे हे आपल्याला काय पाहिजे माहीतच पाहिजे. बघा चलो, मालमत्ता कर किंवा शिक्षण कर या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला. म्हणजे आता बघा प्रत्यक्षात लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. म्हणजे आपण 1892 पासून काय करतोय त्याचा पाठपुरावा करतोय आणि तो 1919 कायद्यामध्ये मतदानाचा अधिकार देण्यात आला, म्हणजे ठराविक लोकांना देण्यात आला. बघा पुढचा मुद्दा बघा, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करली आणि सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचं तत्व अधिक विस्तृत केलं. मला सांगा बघा, किती ब्रिटिश जरा वेगळ्या विचारसरणीचे आहेत, त्यांना या भारताची एकता तोडूनच जायचं होतं. अरे बाबा, एवढ्या वर्ष भारतावरती राज्य केलं ते काय तुमचं पोट भरलं नाही का? आणि जाताना तुम्ही हा अखंड भारत काय केला? तोडून गेला. हा, तोडून गेला. कसं तोडून गेला बघा लक्षात घ्यायचं, कसं तोडून गेला तुम्ही? 1909 कायद्यानुसार बघा लक्षात घ्यायचं, 1909 कायद्यानुसार फक्त मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आले. पण 1919 कायद्यानुसार शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ केले. मग मी तुम्हाला मागे सांगितलं बघा, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? मुस्लिमांसाठी वेगळा. मला सांगा जर का शिखांनी वेगळा घेतला, मुस्लिमांनी वेगळा घेतला, ख्रिश्चनांनी वेगळा घेतला, अँग्लो इंडियन, प्रत्येकाने जर का वेगवेगळा मतदारसंघ घेतला तर या भारतामध्ये एकी राहील का? रिवाळांडो नाही राहणार. एकी राहील का? नाही राहणार. मग हळूहळू याच्यामध्ये काय होईल? वैचारिक मतभेद पसरत जातील, काय करतील, एकमेकांना शत्रू समजतील, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा,
याच्यामध्ये प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले. प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प वेगळे करण्यात आले. हा सुरुवातीला एकच होते, शेषाधिकार कोणाकडे आले, केंद्राकडे आले. म्हणजे शेषाधिकार वगैरे काय असतात किंवा काय नाही इंडियन पॉलिटीमध्ये बघून घ्या तुम्ही. जाऊया जरा फास्ट जाऊया. या कायद्यामध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. लोकसेवा आयोग आपल्याकडे आहे का आज? त्याला तुम्ही म्हणता बघा, एखाद्याला विचारलं काय रे बाबा कशाचा अभ्यास करतो, एमपीएससी यूपीएससी ती शी नाहीये बरोबर आहे, ते स्पर्धा परीक्षा म्हणत चला, त्याला काय म्हणत चला, स्पर्धा परीक्षा म्हणत चला. एमपीएससी यूपीएससी हे कमिशन आहेत, त्या कमिशनच्या मार्फत ज्या परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षा देतो आपण. एमपीएससी परीक्षा ते सदस्य आहेत ना, तिथं सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, ते त्यांचं ते बघून घेतील. हा बघा, मग या कायद्यामध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती बघा. हा आणि मग नंतर आपण 1 ऑक्टोबर 1926 ला या ठिकाणी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झाली आपल्याला दिसून येते. यानुसार नागरी सेवकांच्या भरतीमध्ये 1 ऑक्टोबर 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आली. म्हणजे बघा लक्षात घ्यायचं, हळूहळू आता भारतीयांसाठी, हळूहळू आता भारतीयांसाठी काय झालं होतं, या नवनवीन संघटना निर्माण होत होत्या की ज्या भारताच्या लोकशाही कल्याणकारी राज्यासाठी उपयुक्त होत्या. मग बघा आता या ठिकाणी काय झालं, तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आणि सगळ्यात महत्वाचं ज्या काही आयसीएस परीक्षा तुम्हाला इंग्लंडमध्ये जावं लागायचं. म्हणजे हे जे काही कायदे आहेत, हे कायदे वर्षानुवर्ष भारतीयांनी जे काही प्रयत्न केले होते किंवा ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्यांना आता हळूहळू यश यायला लागलं होतं. आपण ज्या काही वेगवेगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन्स बघितल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांच्या काही तर मागण्या होत्या बघा, त्या सगळ्या मागण्या आता खऱ्या मध्ये उतरताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा बाळांनो. या कायद्याच्या चौकीसाठी मुडीमन समिती स्थापन केली बघा 1924 साला. 1919 कायद्यानुसार त्या कायद्यात तो कायदा किती प्रभावी ठरला याची चौकशी करण्यासाठी 1924 ला काय करण्यात आली, मुडीमन समिती स्थापन करण्यात आली बघा. आता बघा लक्षात घ्यायचं, इथं एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला की 1919 चा कायदा बघा लक्षात घ्यायचं बाळांनो, कुठला कायदा रे, 1919 चा कायदा. या 1919 कायद्यामध्ये लॉर्ड आयर्विनने भारतामध्ये 1921 ला पार्लमेंट जे आहे आपलं जुनं पार्लमेंट, त्या जुन्या पार्लमेंटची पायाभरणी केली आणि ते पार्लमेंट 1923 ला पूर्ण झालं. किती, 2 वर्षामध्ये पूर्ण झालं. आणि मग 1923 ते 2023 अशी आपल्या जुन्या पार्लमेंटला 100 वर्ष पूर्ण झाली. जुन्या पार्लमेंटला आपल्या किती वर्ष पूर्ण झाली, 100 वर्ष पूर्ण झाली. आणि जे काय आपलं जुनं पार्लमेंट होतं, हे जुनं पार्लमेंट मध्य प्रदेशमध्ये योगी 64 नावाची एक देवी आहे आणि त्या देवीचं मंदिर तसं आहे आणि त्या मंदिराच्या आधारावरती आपण आपली जुनी संसद उभारलेली होती. आला विषय लक्षात? हा हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग म्हणून आपण या ठिकाणी आता सदस्यांची संख्या वगैरे वाढली म्हणून संख्या वाढवली. आता बघा काय झालं होतं, याच 1919 कायद्यानुसार 1923 ला एक कमिशन नेमण्यात आलं होतं की ज्याला आपण ली कमिशन असं म्हणतो. काय म्हणतो, ज्याला आपण ली कमिशन असं म्हणतो. मग हे जे काही ली कमिशन आहे, या ली कमिशनच्या आधारावरच, या ली कमिशनने शिफारस केली आणि मग या ली कमिशनच्या आधारावरती 1 ऑक्टोबर 1926 ला आपल्याकडे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना करण्यात आली. आला विषय लक्षात? हा बघा मी काय सांगतो तुम्हाला, आता याच्यामध्ये अजून एक थोडस समजून घ्या फक्त, म्हणजे जिथं कंपॅरेटिव्हली आहे ते तुम्ही समजून घ्या. 1919 चा कायदा, 1919 कायदा फक्त आजच्या भाषेमध्ये, त्याच्यानंतर ते फेडरल वगैरे जे बरंच त्याच्यामध्ये शब्द चेंज होत गेले, तेवढा वेळ नाहीये सांगायला मला, पण समजून घ्या फक्त एवढंच फक्त लक्षात घ्या या ठिकाणी की 1919 कायद्यानुसार यूपीएससी स्थापना करण्यात आली बरोबर. जर पुढे बघायला जाल तुम्ही 1935 चा कायदा, तर 1935 च्या कायद्यानुसार, 1935 च्या कायद्यानुसार काय करण्यात आलं बघा लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये पण यूपीएससी स्थापनेची परमिशन होतीच, म्हणजे शिफारस होती. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं 1935 च्या कायद्यामध्ये पुढे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला आज आपण एमपीएससी म्हणतो, ते देखील स्थापन करण्याची तरतूद होती. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो. काय म्हणतो ज्याला आपण, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो. ह्या तिन्ही ज्या काही पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत, या तिन्ही सर्व्हिस पब्लिक कमिशन स्थापन करण्याची तरतूद 1935 च्या कायद्यामध्ये होती. पण 1919 कायद्यामध्ये फक्त आणि फक्त युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याची परमिशन होती बघा. हा मुद्दा असा होता, हे तुम्ही लक्षात घ्यायचं, समजून घेणं गरजेचं आहे बघा. हे खतरनाक कार्यक्रम आहे. असं जर का कंपॅरेटिव्हली अभ्यास केला, मग मी तुम्हाला सांगितलं बघा, भारत मंत्री आणि हाय कमिशनर याच्या दोघांतला फरक सांगितला, तसं इथं 1919 आणि 1935 च्या कायद्यामध्ये या ऑर्गनायझेशनच्या बद्दल म्हणून मी तुम्हाला सांगितलं. असं जर का अभ्यास करा, 100% मार्क तुमचे. फक्त हे डोकं जे आहे याचा फक्त थोडासा वापर करायचा आहे. एखादा प्रश्न सोपा आला, लगेच हळवं व्हायचं नाही, हसला चला चला सोपा आहे, सोपा आहे, तोच प्रश्न चुकतो.
ठीक आहे. एखादा प्रश्न अवघड आला, प्रश्न अवघड नसतो, त्याला फक्त समजून घ्या, तो प्रश्न तोडा, त्याला काय करायचं, पोस्टमार्टम करा. समजा चार ओळीचा प्रश्न आहे, चार ओळीच्या प्रश्नामध्ये तीन ओळीला फक्त इन्फॉर्मेशन असते, आणि तसल्या जर का ओळींचं इन्फॉर्मेशन आपण एकत्रित केलं तर एक पुस्तक तयार होतं, पुस्तक तयार होईल, लक्षात घ्या. तो प्रश्न आपल्याला विनाकारण मोठा वाटायला लागतो, तो प्रश्न तोडून घ्या लक्षात घ्या, आणि मग त्याच्यानुसार तुम्ही त्याचं काय करा, एक्सप्लेनेशन करून घ्या. त्याच्यावरती पण आपण काय करूया, लवकरच एक हे करूया आपण त्याच्यामध्ये, लवकर त्याच्यामध्ये एक आपण सेशन घेऊया की सॉल्विंग वगैरे किंवा काय, हळूहळू आपण करू, सगळं करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळा डेटा अवेलेबल करून देतो मी तुम्हाला. हा बघा, याच्यामध्ये सगळ्यात अजून काय महत्वाचं येतं बघा आपल्याला, हे जे आहे हे आपल्याला बघावं लागेल. आला विषय लक्षात तुमच्या? ओके, हे असं आहे बघा. मग आता हा जो सगळा कायदा होता, या कायद्याच्या चौकशीसाठी काय करण्यात आलं होतं, आपल्याकडे एक मुडीमन समिती स्थापन करण्यात आली होती. हा बघा, या कायद्याची रूपरेषा तयार करण्यामध्ये कुणी रूपरेषा तयार केली बघा, आपण जे बघितलं होतं 1919 कायदा, 1909 कायदा अरुंडेल समितीच्या परिसरावरती होता, तर हा जो 1919 कायदा आहे याने म्हणजे मॉन्टेग्यूने घोषणा केली बघा, आणि मॉन्टेग्यूने जी घोषणा केली ना आतापर्यंत जे आपण बघितले, ती मॉन्टेग्यूने घोषणा तयार करताना, ती घोषणा तयार करताना त्याला कुणी साथ दिली भारतीय लोकांनी, त्याच्यामध्ये बघा भूपेंद्रनाथ बसू होते बघा. आयोगाने प्रश्न विचारला बघा, भूपेंद्रनाथ बसू, त्याच्यानंतर लॉर्ड डोनोगोमार, विल्यम ड्यूक, चार्ल्स रॉबर्टसन यांनी अहवाल तयार केला. लक्षात घ्यायचं, मिंटो म्हणजे काय, सॉरी, भारत मंत्री जो काही मॉन्टेग्यू होता, मॉन्टेग्यूने जो अहवाल तयार केला, तो अहवाल तयार करण्यामध्ये भारत भूपेंद्रनाथ बसू भारतीय व्यक्ती होते. लॉर्ड डोनोगोमर, विल्यम ड्यूक, चार्ल्स रॉबर्ट्स यांच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. चलो, या कायद्यावर टीका करताना टिळकांनी केसरीमध्ये जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे असा काय केला, लेख लिहिला. आपण ते गव्हर्नर जनरल मध्ये बघूया. हा खूप खतरनाक किस्सा आहे हा. आता बघा, 1919 कायद्यानुसार कामांची विभागणी बघा, नवीन पद कुठलं निर्माण केलं, बघा हाय कमिशनर. मग हाय कमिशनरचं काय काम होतं बघा, हाय कमिशनरचं काय काम होतं, भारत मंत्र्याला लागणारं साहित्य खरेदी करणे. आता लक्षात घ्यायचं, हे भारत मंत्र्याला लागणारं साहित्य, भारत इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरवणं, त्यांना पैसा वगैरे पुरवणं, हा जो सगळा पैसा होता ना, हा सगळा पैसा एका टायटल खाली ऍड करण्यात आला की ज्याचं नाव होतं होम चार्जेस. काय नाव होतं? होम चार्जेस. होम चार्जेस नावाखाली हा सगळा पैसा काय करण्यात आला, कलेक्ट करण्यात आला बघा, किंवा त्याच्यावरती अशा प्रकारे टीका करण्यात आलेली होती, दिसून येतं आपल्याला ते. इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरवणं, भारतीय व्यापार आयुक्तावर देखरेख ठेवणं, हाय कमिशनरने लंडनमध्ये भारताच्या व्हॉइस रॉयचा प्रतिनिधी म्हणून काम करणं. बघा, हाय कमिशनरने लंडनमध्ये भारताच्या व्हॉइस रॉयचा प्रतिनिधी म्हणून काम करायचं. आता सांगतो तुम्हाला, हा जो काही हाय कमिशनर होता ना, हा हाय कमिशनर काही भारतामध्ये राहत नव्हता, हा हाय कमिशनर इंग्लंडमध्ये राहायचा, आणि इंग्लंडमध्ये राहत असताना त्याचा प्रतिनिधी जो आहे तो भारतामध्ये कोण बघायचा, त्याचं काम कोण करायचं भारतामध्ये, तर तो व्हॉइस रॉय करायचा. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. हे जे काही व्हॉइस रॉयचं काउन्सिल वगैरे जे आहे, काय आहे, जे काही लाउन्सिल काउन्सिल वगैरे आहे, ते काउन्सिल तिकडे काम करायचं, म्हणून ते होम चार्जेस मध्ये सगळं येतं बघा. त्याचा सर्व खर्च भारताच्या तिजोरीत होता. हा घ्या ना, बसा आता आमच्यावर. सर्व खर्च भारताच्या तिजोरीत होता. एवढी चेन केल्या नाही लोकांनी, कारण ते आपल्या भाषेत सांगायचं तर थोडे दळबदरी विचाराचे होते, म्हणजे आपल्या पैशावरती त्यांची सैन करायचे बघा ते लोक. हाय कमिशनरची नियुक्ती भारत सरकारने करावी. भारत सरकारने म्हणजे कोण? ब्रिटिशच. कार्यकाल किती होता त्याचा? 6 वर्ष. ही सगळी माहिती तुमच्यासाठी परीक्षा दृष्टिकोनातून पॉईंट टू पॉईंट महत्वाचं आहे. काय? पॉईंट टू पॉईंट महत्वाचं आहे. आणि मी सगळं सेपरेशन केलं बघा, एकदम सुटसुटीत आहे. पुस्तक जरी नाही वाचलं तरी कळेल. ज्या लोकांनी सुरुवातीला 1-2 वर्ष अभ्यास केलाय, ज्यांनी एखाद दुसऱ्यांदा पुस्तक रीड केलंय, त्याला हे इझिली समजणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना तर ते समजणारच आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. पण जर कुणी नवीन असतील याच्यामध्ये, याच्यामध्ये जर का नवीन कुणी असतील, तर त्यांनी एकदा फक्त पुस्तक वाचून घ्या, आणि मग पुस्तक वाचून घेताना काय करा, हे देखील तेच सोबत ठेवत चला. हे लेक्चर बघा, या लेक्चरमध्ये जो पार्ट आहे तो पार्ट या ठिकाणी बघा, आणि मग तुम्ही काय करा, ते पुस्तक वाचा. 100% कन्सेप्टच क्लिअर, काहीच करायची गरज नाही. पुन्हा 100% तुम्ही प्रश्न सोडवणार. बघा, भारत मंत्र्याकडे बघा काय होतं. भारत विषयक प्रशासकीय आणि राजकीय कामकाज इंडिया काउन्सिलच्या सल्ल्याने तो करायचा भारत मंत्र्याकडे. येस, मग भारत मंत्र्याकडे बघा, लक्षात घ्या. याच कायद्यानुसार भारत मंत्र्याचा पगार कोणाकडे गेला? पगार कोणाकडे गेला? तर तो गेला ह्याच्याकडे, इंग्लंडच्या तिजोरीवरती गेला बघा, इंग्लंडच्या तिजोरीवरती. आणि जर समजा याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आलीच, याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण आलीच, तर हा आहेच नंबर इथं.
93 22 59 07 53 हा माझाच नंबर आहे. फक्त तुमचं नाव वगैरे सांगत चला, तुम्हाला बिंदासपणे फोन करत चला. आता कालही लेक्चर झालं, परवाही लेक्चर झालं, त्याच्यानंतर मला बरेच कॉल आले बघा, की काही लोकांना असं वाटतं की त्यांनी मला ते कृतज्ञता पण म्हणजे कृतज्ञता मला व्यक्त करून दाखवली त्यांनी, की सर आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही फोन उचलाल वगैरे काय. एवढा मोठा माणूस नाही रे मी आपल्यातलाच एक नॉर्मल आहे. फक्त समजून घ्या, जेवढं सांगितलं तेवढं करा, कारण हे अनुभवाचे बोल आहेत. काय ते अनुभवाचे बोल आहेत. बिंदासपणे कॉल करत चला, बिंदासपणे तुम्हाला आज नाही उद्या पण रिप्लाय 100% मिळतो. मोकळा असल्यानंतर मी कॉल उचलतो, काय अडचण नाही आहे. क्लिअर आहे? चलो, नंबर माझा आहे, फक्त सेव्ह करून ठेवा. मला काही नगरसेवक व्हायचं नाही. असो, चला, आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करतोय, आपण समाजाचं काहीतरी देणं आहे आणि ते आपण देऊ. हा, त्याच्याबद्दल डोंट वरी, लढायचं रे बोलून आपण. भारत सरकार कायदा 1935 लास्ट कायदा, स्वातंत्र्याचा कायदा काय आपल्यासाठी एवढा महत्वाचा नाहीये, पण समजून घेऊया आपण फक्त. आता भारत सरकारचा कायदा का निर्माण झाला, त्याचे फक्त मुद्दे लक्षात घ्या काय आहे. कायदेश पार्श्वभूमी काय आहे बघा, सायमन कमिशन, तिन्ही गोलमेज परिषदा, पार्लमेंटची निवडक समिती, नेहरू अहवाल, ब्रिटिश श्वेतपत्रिका, मुडीमन समिती आणि जनांचे 14 मुद्दे. आता एवढं आपल्याला चर्चा करण्यासाठी काही हे नाहीये, वेळ नाहीये, तरी पण लक्षात घ्यायचं सायमन कमिशन वगैरे किंवा काय होतं. आपण एकदा काय करूया, संपूर्ण गांधीयुगावरती लेक्चर घेऊया आपण याच्यामध्ये. काय करूया याच्यामध्ये, एकदा आपण संपूर्ण गांधीयुग जे आहे, हा संपूर्ण गांधीयुगावरती काय करूया आपण लेक्चर घेऊया लाईव्हलाच. ठीक आहे, आपण ते लवकर आता हे सगळे कार्यक्रम वगैरे होऊ दे थोडे मॅरेथॉनचे आणि त्याच्यामध्ये करून टाकूया. 1920 ते 1947 तुमचं तोंडपाठ होईल, टेन्शनच घ्यायचं नाही. हा हा, भारतामध्ये संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापण्याच्या वाटचालीमध्ये हा दुसरा महत्वाचा टप्पा होता. काय होता? दुसरा महत्वाचा टप्पा होता. बघा, बघूया आपण याच्यामध्ये काय आहे. हा कायदा तपशीलवार आणि लांबलचक होता, की ज्याच्यामध्ये काय होतं बघा, छोटे छोटे वन लाइनर तयार होते, वन लाइनर आणि पुस्तक वाचताना आणि ही नोट वाचताना प्रत्येक ओळीला प्रश्न तयार झाला पाहिजे, जसं मी तुम्हाला मागाशी सांगत होतो बघा तसा. या कायद्यामध्ये 321 कलम आणि 10 परिशिष्ट होती. 321 कलम आणि 10 परिशिष्ट. समजा 1935 कायद्याबद्दल खाली विधानांचा विचार करा. हो चला करूया. 4 स्टेटमेंट दिले, मल्टी स्टेटमेंट. प्रश्न होऊ शकतो ना, 321 कलम आणि 10 परिशिष्ट. आता सध्याची भारतीय राज्यघटना आणि 1935 कायद्यानुसारची भारतीय राज्यघटना. आता 1935 कायद्यामध्ये भारतीय राज्यघटना त्याला म्हणता येत नाही आपल्याला, पण 1935 कायद्यातली कलम किंवा यातल्या असणाऱ्या तरतुदी आणि भारतीय राज्यघटना, हा याच्याबद्दल कम्पेरेटिव्हली जर प्रश्न विचारला तर तो आपल्याला लक्षात घ्यायचं महत्वाचं आहे बघा. चलो, प्रांत आणि संस्थाने असणारे अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती बघा 1935 कायद्याने. पण जरी अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असली तरी भारतीय संघराज्य 1935 कायद्यानुसार अस्तित्वात आलेलं नाही नाही नाही, कारण संस्थानिकांनी भागच घेतला नाही ना याच्यामध्ये. बघूया आपण ते काय आहे काय नाही. या कायद्यानुसार 3 सूच्या निर्माण करण्यात आल्या बघा. किती? 3 सूच्या, 3 लिस्ट निर्माण करण्यात आली. एक म्हणजे संघ सूची, दुसरी म्हणजे प्रांत सूची आणि तिसरी म्हणजे समूर्त सूची. बघा लक्षात यायचं याच्यामध्ये, केंद्रासाठी 59 विषय होते सुरुवातीला. हे जे काही 99 दिसतात का तुम्हाला, हे 99 करंट विषय आहेत. प्रांतासाठी सुरुवातीला 54 विषय होते, सध्या याच्यामध्ये 61 विषय आहेत. आणि संवर्त सूचीमध्ये लक्षात घ्यायचं, सुरुवातीला 36 विषय होते, सध्या किती आहेत? 54 विषय. मग सर जरा 2 मिनिटांमध्ये सांगा बरं, सर जरा 2 मिनिटांमध्ये सांगा बरं याच्यामध्ये की हे संघ सूची, राज्य सूची आणि संवर्त सूची हे नेमकं प्रकरण आहे तरी काय. हा सांगतो, संघ सूचीमध्ये फक्त केंद्र सरकारने कायदा करायचा, त्याच्यामध्ये राज्य सरकारने इंटरफेअर करायचा नाही. त्या विषयावरती, संबंधित विषयावरती कायदे करण्याचा अधिकार फक्त कोणाला असेल? भारत केंद्र सरकारला असेल. ठीक आहे. दुसरा मुद्दा प्रांत सूची. प्रांत सूचीवरती कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राज्य सरकारला असेल, त्याच्यामध्ये केंद्र सरकार इंटरफेअर करणार नाही. पण याला अपवाद आहे. नाही, याला अपवाद नाही. हा लक्षात घ्यायचं, केंद्र सूचीने काय करायचं याच्यामध्ये फक्त राज्यांना कायदा करायचा. समूर्त सूची, आता याच्यामध्ये दोघांनी पण कायदे करायचे, म्हणजे केंद्र आणि राज्य या दोघांनी पण काय करायचे, त्याच्यामध्ये कायदे करायचे. बघा आता बघा, थोडं सांगतो मी तुम्हाला समूर्त सूचीमध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे. हा समूर्त सूची, आता याच्यामध्ये काय आहे, केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. बघा लक्षात घ्यायचं, केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. मग सर अशा कोणत्या परिस्थिती आहे आपल्याकडे, अशी काही परिस्थिती आहे का की ज्या परिस्थितीमध्ये राज्याचा कायदा हा सर्वश्रेष्ठ ठरू शकतो, किंवा आपल्याकडे अशी काही तरतूद आहे का
की ज्या तरतुदीच्या माध्यमातून केंद्राचा कायदा वरचढ ठरू शकतो, अशा कोणत्या या ठिकाणी कंडिशन्स आहेत की ज्याच्या माध्यमातून कधी कधी केंद्राचा कायदा वरचढ ठरतो तर कधी कधी राज्याचा कायदा वरचढ ठरतो, सांगतो. बघा, ह्याच्यामध्ये विषय असा आहे, नेहमीच आपल्याकडे केंद्राचा कायदा वरचढ ठरताना दिसतो. म्हणजे एखादा जर विषय असेल एक्स वाय झेड, त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार दोघांना पण आहे, म्हणजे केंद्राला पण आहे आणि राज्याला पण आहे. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये केंद्राने कायदा केला, समजा राज्यानं कायदा केलेला जर का केंद्रापेक्षा वरचढ ठरत असेल किंवा केंद्राला जर का तो आव्हान देणार असेल तर अशा वेळेस केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. ही झाली कंडिशन एक. दुसरी कंडिशन, जर समजा राज्याच्या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली तर त्या कंडिशनमध्ये केंद्रापेक्षा राज्याचा कायदा या समोर सूचीमध्ये काय ठरतो, सर्वश्रेष्ठ ठरतो. लक्षात घ्यायचं, काय करतो, सर्वश्रेष्ठ ठरतो. तर हे अशा प्रकारे समोर सूची आहे बघा आपल्याकडे, ठीक आहे. ओके, चलो, सूचनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये काय करण्यात आलं, बघा विभाजन करण्यात आलं. बघा काय केलं, यांच्यामध्ये विभाजन केलं, कायद्याचं विभाजन केलं, केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचं एकूण विभाजन केलं. आता याच्यामध्ये बघा, शेषाधिकार कोणाला देण्यात आला, व्हॉइस रॉयला. मला सांगा, मग हा जो काही शेषाधिकार आहे हा 1919 कायद्यानुसार कोणाकडे होता, आपण 1919 कायद्यामध्ये बघितलं होतं. बघा 1919 कायद्यामध्ये आपण शेषाधिकार बघितला होता, तो शेषाधिकार कोणाकडे होता 1919 कायद्यानुसार, कोणाकडे होता, तर तो केंद्राकडे होता. बघा शेषाधिकार, इथला शेषाधिकार लक्षात येईल, कोणाकडे होता, व्हॉइस रॉयकडे. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये शेषाधिकार कोणाकडे आहेत, तर ते केंद्र सरकारकडे आहेत. हा ओके, बघा संघराज्य अस्तित्वात आलं नाही. बघा याच्यामध्ये अजून एक आहे महत्वाचं, ते म्हणजे या कायद्यामुळे प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली आणि त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. मग सर, प्रांताला दुहेरी शासन व्यवस्था कधी देण्यात आली होती, ती 1919 कायद्यानुसार सांगतो, समजून सांगतो. प्रांतिक विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार गव्हर्नरने कार्य करावे अशी तरतूद करून प्रांतामध्ये उत्तरदायी सरकार पद्धत लागू केली. बघा लक्षात घ्यायचं, कुठं, उत्तर ह्याच्यामध्ये प्रांतामध्ये. समजून घ्यायचं काय आहे, प्रांतिक विधिमंडळाला म्हणजे आजच्या राज्य सरकारला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार गव्हर्नरनं कार्य करावं, याचा अर्थ असा होतो आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी जे काही मंत्रिमंडळ असेल या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी काम करावं आजच्या भाषेमध्ये. अशा काही शब्दामध्ये कळालं नाही तर आपल्या भाषेत लिहून घ्यायचं, मुख्यमंत्री मंत्र्यांच्या सह्यानुसार राज्यपालांना कार्य करावं, ठीक आहे. अशी काय करण्यात आली, याच्यामध्ये तरतूद केली आणि रिस्पॉन्सिबल सरकार या ठिकाणी रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ठरवण्यात आलं. बघा ओके, आता बघा इथं मी तुम्हाला सांगतो काय झालं. हा 1935 कायदा समजून घ्यायचं. आता बघा 1919 कायद्यानुसार प्रांतामध्ये, कुठं, प्रांतात, तेव्हाचा प्रांत म्हणजे आत्ताचं राज्य. आपण काल बघितलं होतं, बघा काय काय बघितलं होतं सांगा बरं, आपण काल प्रेसिडेन्सी बघितली होती, बरोबर आहे. प्रेसिडेन्सीच्या अगोदर प्रेसिडेन्सीला काय म्हणलं जायचं, सेटलमेंट्स म्हणलं जायचं. त्याच सेटलमेंट्सला नंतर आपल्याकडे प्रेसिडेन्सी म्हणलं गेलं, त्याला मराठीमध्ये इलाका म्हणलं गेलं. आणि सर्वात शेवटी असं आहे की त्या इलाक्याच्या अंडरमध्ये असणारे जे काही छोट्या मोठ्या वाखरी होत्या त्याला आपण फॅक्टरी असं म्हणलं गेलं, बरोबर आहे. हे आपण काल बघितलं होतं. आता इथं समजून घेऊया आपण, 1919 कायद्यानुसार प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धत लागू केली. बघा कोणती पद्धत लागू केली, द्विदल शासन पद्धत. ओके, आता बघा ही द्विदल शासन पद्धत होती, म्हणजे केंद्राचे अधिकार वेगळे, राज्याचे अधिकार वेगळे, बिनपगारी फुल अधिकारी जे होतं ना, दोन सिस्टीम तशी. आता काय झालं बाळांनो, आपल्याकडे 1935 कायद्याने जन्म घेतला. कुठल्या कायद्याने, 1935. मग काय झालं 1935 कायद्यानुसार, लक्षात घ्यायचं, ही जी काही प्रांतामध्ये असणारी द्विदल शासन पद्धत आहे ही द्विदल शासन पद्धत 1935 कायद्यामध्ये आल्यानंतर ती रद्द करण्यात आली. मग सर, द्विदल शासन पद्धत जी काही प्रांतामध्ये लागू करण्यात आली होती ती रद्द केली, ठीक आहे. मग काय झालं पुढं सांगतो, जी द्विदल शासन पद्धत ती रद्द केली, ती रद्द करून प्रांतांना 1935 कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. काय करा, प्रांतिक स्वायत्तता. मग सर आता जरा हे सांगता का, प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय, लगेच सांगणार. हा, त्या मोगली सारखं झालं बघा आपलं. प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय, प्रांतिक स्वायत्तता म्हणजे लक्षात घ्यायचं, प्रत्येक प्रांताने म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये राज्यांनी, ठीक आहे, जे काही राज्य आहेत त्या राज्यांनी काय करायचं, बघा लक्षात घ्यायचं,
तुम्ही काय करा, तुमचा राज्यकारभार कसा चालावा, तुमचा राज्यकारभार कसा चालावा याच्यासाठी तुम्ही काय करा, घटना समिती, तुम्ही काय करा, घटना निर्माण करा. कायदा, रूल्स अँड रेग्युलेशन तुमचे कसे असावे याच्यासाठी तुम्ही काय करा, घटना निर्माण करा. त्याच्यानंतर पुन्हा तुमचं प्रशासन कसं असावं, तुमच्या राज्याचं प्रशासन कसं असावं हे तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर पुन्हा ते तुमच्या राज्यासाठी असणारी जी काही कायदा आणि सुव्यवस्था आहे, बघा लक्षात घ्यायचं, तुमच्या राज्यासाठी असणारी कायदा आणि जी काही व्यवस्था आहे तिचा तुम्ही काय करा, तुमचा तुम्ही वापर करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रांतासाठी कायदे मंडळ तयार करा. काय करा, तुमच्या प्रांतासाठी कायदे मंडळ तयार करा. मग ते कायदे मंडळ तयार करत असताना ते एक गृही करा किंवा दोन गृही करा. मग याच 1935 च्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये म्हणजे तेव्हाच्या मुंबई प्रांतामध्ये द्विगृही विधिमंडळ निर्माण झालं की ज्याला आपण विधानसभा किंवा विधानसभा आणि विधान परिषद असं म्हणतो. ठीक आहे, याला म्हणायचं प्रांतिक स्वायत्तता. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कशी असावी, तुमचं या ठिकाणी असणारं प्रशासन जे आहे हे प्रशासन कसं असावं किंवा काय, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार आपल्याला करायचा आहे. कळलं तुम्हाला प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला म्हणायचं प्रांतिक स्वायत्तता. इतिहास कधी कधी बोरिंग कसा वाटतो माहित आहे का? आता मला बरेच विद्यार्थी विचारत असतात, त्याचा अनुभव तुम्हालाही यावा किंवा तुमच्या मनामध्ये असे प्रश्न असतील सांगतो. काय होतं ना, कधी कधी प्रश्नच कळत नाही, म्हणजे शब्दाचा अर्थ कळत नाही, शब्दाचा अर्थ नाही कळला की पुढचं वाक्यच कळत नाही. वसाहतवाद म्हणजे काय, साम्राज्यवाद म्हणजे काय, प्रांतिक स्वायत्तता म्हणजे काय, द्विदल शासन पद्धती म्हणजे काय, बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे काय, बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे काय, ठीक आहे, सूची म्हणजे काय, हे जे असलेत ना हे छोटे मोठे विषय आपल्याला कळत नाहीत. बाळांनो काय झालं, आपल्याला हे जे काही छोटे मोठे विषय आहेत हे छोटे मोठे विषय आपल्याला कळत नाहीत. आणि मग हे शब्दांचा अर्थ न कळल्यामुळं हे बराच काय होतो, आपल्याला रटाळ कार्यक्रम वाटतो. तर ते तसं नाहीये बघा. चलो बघा, सहा प्रांतामध्ये द्विशासन पद्धती लागू केली. बघा आता काय केलं, प्रांतांना स्वायत्त दिली आणि प्रांतांना स्वायत्त दिल्यामुळं विधिमंडळ स्थापन झाली. बघा कायदेमंडळ, हे कायदेमंडळ म्हणजे आजच्या भाषेमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशा निर्माण झाल्या. बघा कोणती सहा होते, 1935 कायद्यानुसार, 1935 कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये द्विगृही विधिमंडळ स्थापन झाली, द्विगृही विधिमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. बघा बंगाल, बॉम्बे, मद्रास, कुठेही जा, हे तीन तर फिक्सच आहेत. बीएमसी कुठेही जा, तुम्ही कोणताही कायदा घ्या किंवा काहीही करा, तुम्ही बीएमसी फिक्सच आहेत हे. हा बॉम्बे, मद्रास, कलकत्ता. मग दुसऱ्या बाजूला आहे बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत. तुम्हाला एक गोष्ट कळाली का, भारताच्या कोणत्या भागामध्ये एकवटलेले दिसत होते सगळे, भारताच्या कोणत्याच भागामध्ये एकवटलेले दिसत नाहीत. बंगाल पूर्वेकडे, बॉम्बे दक्षिणेकडे, मद्रास दक्षिणेकडे, बॉम्बे मध्य प्रांतामध्ये आला, बिहार उत्तरेकडे आला, आसाम पुन्हा पूर्वेकडे आला, संयुक्त प्रांत, संयुक्त प्रांत म्हणजे आत्ताच असणारा यूपी, बिहार जो एमपी हा जो काही सगळा भाग दिसतो ना, उत्तराखंड वगैरे, हा तेव्हाचा कोण होता आपल्याकडे, संयुक्त प्रांत, ज्याला आपण युनायटेड प्रोव्हिन्स असं म्हणतो. बघा क्लिअर आहे का, हा हे सगळं आपण काय करायचंय, समजून घ्यायचंय. मग 1935 कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये द्विगृही विधिमंडळ, द्विगृही म्हणजे दोन, विधिमंडळ म्हणजे कायदा तयार करण्यासाठीचं असणारं मंडळ, सरळ साधं सोपं, विधानसभा आणि विधान परिषद. बघा मग कुठं कुठं होतं, बेंगॉल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत या भागामध्ये. ठीक आहे, हा आता हे ज्यावेळेस मी असं तुम्हाला बोलतो बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत, हे थोडेसे तुम्हाला शब्द वेगळे वाटायला लागतील. बघा जर का तुम्ही बस स्टँडवरती गेला असाल किंवा खास करून रेल्वे स्टेशनवरती गेला असेल तर तुम्हाला कळून येतं. बघा तिथं काय कळून येतं, ट्रेन नंबर 1108 इज अरायव्हल ऑन प्लॅटफॉर्म नंबर 4, येतं का ते, हा ते ऐकायला भारी वाटतं. बघा तसं बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत हे असं. ठीक आहे, हा आपले तीन तास कसे निघून जाते कळत पण नाही. बघा द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ निर्माण झालं. बघा म्हणजे प्रांतामध्ये काय झालं, द्विगृही शासन व्यवस्था लागू झाली. बघा हा हे तुम्हाला इथे सांगायचं राहिलं. बघा मला थोडंसं हे थोडंसं असं काय होतं कधी कधी होतं तसं. बघा प्रांतातली काय झाली, द्विजातीच्या मदत रद्द केली आणि 1935 कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्त दिली. आता केंद्रामध्ये अजून एक इथं ऍड केलं. बघा 1935 कायद्यानुसार आता इथं केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू केली. कुठं, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू केली. कुठं रे बाळांनो, केंद्रामध्ये. बघा लक्षात घ्या, केंद्रामध्ये लागू केली म्हणजे बघा 1935 कायद्यांमध्ये, 1935 कायद्यानुसार 1919 जी काही आपल्याला प्रांतिक प्रांतामध्ये जी काही द्विदल शासन पद्धत लागू केली होती ती काय झाली, रद्द झाली आणि तिच्या ऐवजी आपल्याला प्रांतिक स्वायत्तता दिली. बघा ठीक आहे,
आणि मग याच 1935 कायद्यानुसार आपल्याकडे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू केली. ठीक आहे, मग प्रांतामध्ये कधी लागू केली ती 1919 कायद्यानुसार. समजून घ्यायचं केंद्रामध्ये कधी आणि राज्यामध्ये कधी, हा महत्वाचं आहे बघा. राज्यसभा 156 आणि फेडरल असेंब्ली 250 सदस्य, म्हणजे केंद्रामधले हे काय आहे, द्विगृही शासन मंडळ आहे बघा. आता बघा, अनुसूचित जाती म्हणजे SC महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्व तत्व आणखी विस्तारित करण्यात आलं. बघा लक्षात घ्यायचं महत्वाचं आहे हे सगळ्यात. बघा मग तुम्हाला हे माहिती पाहिजे, समजा तुम्हाला आयोग दिले एका बाजूला, हा एका बाजूला आयोग तुम्हाला ह्याच्यावरती कसा प्रश्न तयार होऊ शकतो बघा या कायद्यांच्यावरती. एका बाजूला मॅच येतो पेअरला 1909 कायदा, 1919 कायदा आणि 1935 कायदा, आणि या ठिकाणी अजून कोणता तुम्हाला कायदा देतील, समजा 1892 कायदा, असे तुम्हाला कायदे देतील आणि दुसऱ्या बाजूला मॅच येतो पेअरला देतील. 1909 कायद्यानुसार कोणाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले, मुस्लिमांना. 1919 कायद्यानुसार शीख, ख्रिश्चन, त्याच्यानंतर कोणा देशामध्ये असणारे युरोपियन, अँग्लो इंडियन, त्यांना. आणि 1935 कायद्यानुसार यांना अनुसूचित जाती, महिला आणि कामगार, म्हणजे हळूहळू हा भारत फोडायचा प्रयत्न करतायत, केलाच हा केलाच. बघा मुस्लिमांना बाजूला केलं, शिखांना बाजूला केलं, त्याच्यानंतर कोणत्या महिलांना बाजूला केलं, आता अनुसूचित जातींना वेगळं केलं, मुस्लिमांना बाजूला केलं, त्याच्यामध्ये ख्रिश्चनांना बाजूला केलं, अँग्लो इंडियनना बाजूला केलं. हा सगळ्यात महत्वाचं आहे बघा हे सगळं महत्वाचं आहे. अनुसूचित जाती, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्व तत्व त्यांनी काय केलं, अजून विस्तारित केलं. भारत सरकार कायदा 1858 अनुसार स्थापन करण्यात आलेली जी काही इंडिया काउन्सिल आहे ही रद्द केली. बघा फायनली ही रद्द झाली. बघा काय झाली, फायनली रद्द करण्यात आली. प्रत्येक खूप लोकांनी शिफारस केल्या पण ही काय झाली, रद्द केली. आता लक्षात येतं, हे सगळे कायदे निर्माण झाले ना, हे सगळे कायदे वेळोवेळी आपल्याकडे ज्या शिफारसी करण्यात आल्या होत्या या शिफारसींचा अंदाज लक्षात घेऊन भारतीय लोकांना काय पाहिजे आणि काय नाही, आता भारतीय लोकांच्या हळूहळू फेवरमध्ये हे सगळे चाललेलं होतं. त्याच्यामुळे ह्या ज्या मागण्या आज जर यांनी रद्द केलं असेल तर हे रद्द व्हावं म्हणून खूप दिवसापासून प्रयत्न चाललेत, हा वर्षानुवर्ष गेली बघा त्याच्यामध्ये. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. भारत मध्यस्थी सल्लागार गटाची काय केली, तरतूद करण्यात आली. बघा हा आपल्या या ठिकाणी जेवढं महत्वाचं आहे ना तेवढंच मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय, कारण हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यावरती खूप बंधनं येतात. मी खरं सांगतोय तुम्हाला, म्हणजे जास्त मोठेपणा नाहीये, पण मी तुम्हाला एका कायद्यावरती मी कमीत कमी 1.5 तास सांगू शकतो, एवढे मोठे मोठे कायदे आहेत, पण त्याच्यामध्ये काही एक तथ्य नाही. आणि मग नेमकं आपलं कधी कधी हेच चुकतं की आपल्याला प्रमाणाच्या बाहेर माहिती घ्यायची आपल्याला सवय लागलेली असते. बरोबर आहे, हिंदीमध्ये कहावत आहे बघा, आ बैल मार मुझे, आ बैल मार मुझे. सगळंच माहिती असणं अपेक्षित नाहीये, पण सगळं काय एकाच कायद्यावरती येतं का, नाही येत. मग तुम्ही आता काम करायचं, जर तुमच्याकडे अजून काही याच्यापेक्षा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल, मी तुम्हाला जी दिलेली आहे, तर ही तुम्ही काय करायची, फक्त जी PDF आहे त्या PDF मध्ये तुम्ही काय करा, ऍडिशनल करून ठेवा आणि या PDF शेवटपर्यंत ठेवा. बघा कायदे आपण कालही घेतले आणि आजही घेतले, घटनात्मक सुधारणा कालही घेतल्या आणि आजही घेतल्या, ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही ऍडिशनल माहिती ठेवा. त्यातली बऱ्यापैकी माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये पण सापडणार नाही. ठीक आहे, तर जेवढं जरी केलं शेवटपर्यंत पद मिळेपर्यंत हे जरी तुमच्या सोबत ठेवलं तरी सफिशियंट आहे. जे तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल ते फक्त याच्यामध्ये काय करा, ऍड करून ठेवत चला. बघा या कायद्यानुसार मताधिकार वाढवण्यात आला. बघा मताधिकार वाढवण्यात आला आणि एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10% लोकांना मतदानाचा अधिकार दिला. म्हणजे बघा आम्हाला मतदानाचा अधिकार असावा. मग काय करायचं, हे जे असं आलं रिव्हिजन साठी काय करायचं, लगेच इथं लिहून ठेवायचं, हा 1892 पासून प्रयत्न, असं सरळ लिहून ठेवायचं आणि आपली नोट्स आपल्यालाच कळाली पाहिजे. आला का विषय लक्षात, हे डावीकडून उजवीकडे लिहिलंय की उजवीकडून डावीकडे लिहिलंय हे आपल्यालाच कळालं पाहिजे. ठीक आहे, आणि मग लक्षात यायचं याच्यामध्ये अजून एक प्रयत्न झाला, 1909 प्रयत्न झाला, 1919 प्रयत्न झाला आणि फायनली 1935 10% मतदानाचा अधिकार, विषय संपला, दॅट्स इट. हा आणि आपली नोट शेवटपर्यंत कधी कोणाला शेअर करायची नाही, काही गोष्टी शेअर करण्यासारखे नसतात. हा बघा हे असं आहे, म्हणजे काय झालं बघा, तुमची लगेच क्विक रिव्हिजन झाली. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा वाचायला घ्याल त्यावेळेस तुम्ही इथं लिहिलेलं आहे, रिव्हिजन झाली तुमची, नाही का. हा ओके, देशातील चलन आणि पतपुरवठा यांचे नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार 1 एप्रिल 1935 काय केली, या ठिकाणी RBI स्थापना करण्यात आली. बघा आपल्याकडे कशाची, RBI स्थापना 1 एप्रिल 1935. आता लक्षात घ्या 1935 कायद्यामध्ये आता काय झालं सांग तुम्हाला, हे RBI कुठून मध्येच खेट आलं, RBI मध्येच कुठून खेट आलं ना, लक्षात घ्या काय झालं. आपल्याकडे 1930 ते 1932 दरम्यान गोलमेज परिषदा झाल्या, बरोबर आहे का,
आणि वारंवार आपल्या आपली भारतीय लोक ज्यावेळेस इंग्लंडला जायचे ना त्यावेळेस बँक ऑफ इंग्लंड बद्दल नेहमी ऐकायचे. आणि मग त्यांची ती सर्वोच्च संस्था होती, सेंट्रल बँक होती. आणि मग तशी एखादी सेंट्रल बँक भारतामध्ये असावी म्हणून त्यांनी भारता जो काही पैसा आहे तो भारताकडे काहीतरी पैसा रिझर्व असावा आणि त्या रिझर्व नावातूनच त्यांनी काय केलं, रिझर्व बँक ऑफ इंडिया ही संकल्पना निर्माण झाली. बघा म्हणजे काल सुरुवातीच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की भारताचा राष्ट्रवाद हे ब्रिटिशांचं अपत्य आहे, तर ते अपत्यच आहे ना. त्यांच्याकडे जशी बँक ऑफ इंग्लंड आहे जी सेंट्रल बँक आहे, तशी आपली सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया आहे. ठीक आहे, म्हणजे हेच आपल्याला पाहिजे होतं, आपल्याला हेच पाहिजे होतं. ठीक आहे, आणि याच्यामुळं आपण शांत होतो ना. आपल्याला यांच्यावरती बॉम्ब टाकायला आणि यांना पळवून लावायला वेळ लागला असता का? नाही. पण आपल्यातले जे काही हुशार लोक आहेत यांनी या ठिकाणी थोडीशी संयम, शांतता, आशावाद आणि सहनशीलता ठेवली आणि म्हणून भारताने चांगले दिवस बघितले. आला विषय लक्षात? हा. मग आपल्याकडे जी आरबीआयची स्थापना झाली ही आरबीआय ऍक्ट 1934 नुसार स्थापन झालेली आहे, लक्षात घ्यायचं. आरबीआय ऍक्ट 1934 नुसार डिक्लेअर केलेलं बघा ते. फक्त याच्यामध्ये असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण वास्तविकता आरबीआयची स्थापना आरबीआय ऍक्ट 1934 नुसार झालेली आहे. बघा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. संघराज्य लोकसेवा आलं बघा इथं, मी तुम्हाला मगाशी ते दाखवलं होतं बघा इथं. हा इथं दाखवलं बघा हे तुम्हाला मी. ते नाही वाटतं गेलो कुठं. बघा काय लागतो तुम्हाला इथं, संघराज्य लोकसेवा आयोग मी तुम्हाला सांगितलं होतं इथं. येस, अगदी बरोबर आहे सर. संघराज्य लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी स्थापना आपल्याकडे 1919 कायद्यानुसार होते. दोघांच्या मध्ये फरक सांगितलं होतं बघा मी तुम्हाला. हा, त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये प्रांतिक लोकसेवा आयोग, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला तुम्ही एमपीएससी म्हणता, त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी दोन किंवा अधिक राज्यासाठी संयुक्त लोकसेवा आयोग ज्याला आपण जेपीएससी म्हणतो. बघा जेपीएससी म्हणजे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. हा, आज बघा याच्यातून तुम्हाला काय काय कळालं, ह्याच्या सगळ्या संघटना आहेत यांचं तुम्ही काय करणं, अभ्यास करणं अपेक्षित आहे. हा, संघराज्य न्यायालय स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. त्याच्यानुसार 1937 मध्ये संघराज्याच्या न्यायालयाची म्हणजे फेडरल कोर्टची स्थापना केली. बघा 1937 मध्ये बघा कायदा आहे 35 फेडरल कोर्ट 37 आणि हे जे काही 1937 फेडरल कोर्ट आहे हे आपलं 1950 काय केलं, आपण याला बरखास्त केलं फेडरल कोर्ट आणि 1950 मध्ये आपण सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. काय केली? सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. मग आता मी जसं लिहितोय ना तसंच लिहून ठेवायचं, तेवढंच तत्वज्ञान महत्वाचं आहे. प्रमाणाच्या बाहेर हुशारकी करायला जायचं नाही. आला विषय लक्षात? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. माझं बोलणं तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल पण ही वास्तविकता आहे. आपण आजपर्यंत अपयश आपल्याला का अपयश घेरतं तर ही कारण आहेत. बघा प्रमाणाच्या बाहेर विचार करणं, मग प्रत्येक वेळेला असा प्रश्न निर्माण करणं की मग हा प्रश्न आला तर काय होईल, मग तो प्रश्न आला तर काय होईल. ऍक्शन घेतच नाही आपण. कूल राहा, रिलॅक्स राहा आणि रिलॅक्स राहून तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं लक्षात राहील. अदरवाईज मग हे सगळं गडबड गोंधळ होऊ शकतो, भेजाफ्राय होईल. बघा त्याच्यानंतर बघा, मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन यांना स्वतंत्र मतदारसंघ. केंद्रीय कायदे मंडळामध्ये 1/3 मुस्लिम प्रतिनिधी दिले. बघा हमी 1/3. मग सर आता केंद्रीय कायदे मंडळामध्ये मुस्लिम लीग हे कुठून आलं मध्येच? तर हे आलं 1928 जे काही जिनांचे 14 मुद्दे होते त्या जिनांच्या 14 मुद्द्यातला हा एक घटक आहे. भारतीय लोकांना त्यांनी काय सांगितलं होतं? भारतीय लोकांना त्यांनी सांगितलं होतं बघा याच्यामध्ये किंवा ते असावेत किंवा भारतीय लोकांच्या मध्ये किंवा या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुस्लिमांना प्रतिनिधित्व नाही असं त्याने डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. बघा म्हणून ते घेतलं. आता बघा याच्यानुसार काय झालं, बॉम्बे पासून सिंध प्रांत वेगळा केला गेला. बॉम्बे पासून सिंध प्रांत वेगळा केला गेला 1935 कायद्याद्वारे. ब्रह्मदेश व एडन हा भारतापासून वेगळा करण्यात आला. बघा 1935 कायद्यानुसार ऍडव्होकेट जनरल हे पद गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी निर्माण करण्यात आलं. कोणतं पद कोणत्या ठिकाणी निर्माण केलं किंवा काय हे देखील आपल्याला महत्वाचं आहे. आता बघा याच्यामध्ये टीका केली. बघा 1935 कायदा म्हणजे गुलामगिरी सनद होती, अनेक ब्रेक्स वगैरे असलेल्या या सगळ्या कायद्यांच्यावरच्या टीका आहेत, तुम्ही बघून घ्या. हा हे महत्वाचं आहे बघा आपल्यासाठी. भारतामध्ये आयोगाने आपल्याला 3-4 वेळा प्रश्न विचारला होता बघा महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती. हे महत्वाचं आहे बघा. 1935 कायद्यानुसार बॉम्बे प्रांतात द्विगृही शासन व्यवस्था निर्माण झाली. बघा आता बॉम्बे प्रांतात म्हणजे ही झाली बॉम्बे प्रांतात, पण ही जी काही सिस्टीम आहे ही सिस्टीम नंतर कोणाला मिळाली? महाराष्ट्राला मिळाली. सिस्टीम कोणाला मिळाली? महाराष्ट्राला मिळाली. बघा मग 1935 कायद्यानुसार लक्षात येस काय आहे. 1935 कायद्यानुसार आपल्याकडे बॉम्बे प्रांतामध्ये जे द्विगृही सदन निर्माण झालं त्या द्विगृही सदनामध्ये कोण होतं बघा? विधानसभा आणि दुसऱ्या बाजूला होती विधान परिषद. कोण होती? विधानसभा आणि विधान परिषद. बघा मग याच्यामध्ये
विधानसभा आपल्याकडे कनिष्ठ सभागृह आहे, जर विधान परिषद सॉरी वरिष्ठ आहे. बघा याच्यामध्ये 19 जुलै 1937 ला पहिली बैठक भरली, इथं प्रश्न तयार होऊ शकतो. 1935 कायद्यानुसार मुंबई द्विगृही सभागृहापैकी विधानसभेची बैठक कधी पार पडली? पहिली 19 जुलै 1937. त्याच्यामध्ये 275 सदस्य होते बघा, आणि सध्या आहेत आपल्याकडे 288. विधानसभेचे पहिले हंगामी अध्यक्ष होते गणेश कृष्ण चितळे. कोण होते? गणेश कृष्ण चितळे. गणेश वासुदेव माळवणकर हे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले बघा, आणि ते 1937 ते 1946 दरम्यान होते. आणि नारायण गुरुराव जोशी हे कोण देशे? उपाध्यक्ष होते. ठीक आहे, ही माहिती आपल्यासाठी महत्वाची बघा. विधान परिषद 20 जुलै 1937 ला पहिली बैठक भरली. सुरुवातीला विधान परिषदेचे सदस्य हे 29 होते, ज्यावेळेस 1935 कायद्यानुसार ही अस्तित्वात आली त्यावेळेस. आता आहेत आपल्याकडे 78 आहेत बघा, बरोबर आहे का? हा, मंगलदास पकवासा हे पहिले सभापती होते, तर रामचंद्र सोमन हे पहिले उपसभापती होते. आपल्या स्पेशल रेफरन्स आला बघा महाराष्ट्राचा, हा 19 जुलै 1937 आणि 20 जुलै 1937. म्हणून आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला होता बघा, हा म्हणून आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला होता की कोणत्या वर्षाला 80 वर्ष पूर्ण झाली किंवा 100 वर्ष पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव वगैरे आपण साजरा केला किंवा काय, याच्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारले दिसून येतात. पहिले पंतप्रधान बघा याच्यामध्ये, सुरुवातीला काय असायचं ना की आपल्याकडे पंतप्रधान म्हणलं जायचं मुख्यमंत्र्यांना. हा, जे काही प्रांतांना, कारण प्रांत मोठे होते ना आपल्याकडे, आणि त्याच्यामुळे त्यांना काय म्हणलं जायचं? पंतप्रधान म्हणलं जायचं. मग मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान कोण म्हणले? बाळासाहेब खेर. या पर्सनॅलिटीचा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते होते बघा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर. विधान परिषद सर्वाधिक काळ अध्यक्ष त्याच्यामध्ये होते वी स पागे, म्हणजे विठ्ठल सखाराम पागे, की हेच ते विठ्ठल सखाराम पागे ज्यांनी भारतामध्ये रोजगार हमी योजना आणली. ठीक आहे, पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना राबवली आणि केंद्र सरकारने याच महाराष्ट्राने राबवलेल्या योजनेचं मॉडेल बनवलं. आता बघायचं आपल्याला सशस्त्र क्रांतिकारी चळवळी बघूया थोड्याफार. काय बघूया आपण याच्यामध्ये? सशस्त्र क्रांतिकारी चळवळी बघूया. एक थोडीशी क्विक रिव्हिजन घेऊया आपण याच्यामध्ये. आता या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आहेत बाळांनो, त्या आहेत या भारतातल्या, कारण महाराष्ट्रातली सशस्त्र क्रांतिकारी चळवळ आपण त्या मॅरेथॉन मध्ये घेतलेली बघा, कुठल्या जे काही कंबाईन मीन्सला झाली ना ते. हा बघा, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ बघा. आता हे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं बघा की समाजातला जो काही प्रत्येक घटक आहे, समाजातला जो काही असणारा तुमचा प्रत्येक घटक आहे, तो प्रत्येक घटक तुमच्यासाठी काय या ठिकाणी महत्वाचा आहे. मग तो काय असेल? जहाल असेल, मवाळ असेल किंवा अजून कोणी असेल, तर तो आपल्यासाठी महत्वाचा आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. बघा लक्षात घ्यायचं, भारताला जे काही स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी काय महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये कोण असेल? गांधी युग असेल. त्याच्यामध्ये कोण असेल पुन्हा या ठिकाणी? मवाळ युग असेल. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी जहाल युग असेल. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी महिला समाज सुधारक असतील, हा म्हणजे महिला असतील, बालक असतील, म्हणजे सर्वांचं आपल्याला या ठिकाणी कोटी कोटी नमन, किंवा त्यांना आपण काय केलं पाहिजे? त्यांचा आपण आभार मानले पाहिजेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येक घटकाचे आपण आभार मानले पाहिजेत. मग त्या घटकांच्या मध्ये महिला आहेत, बालक आहेत, त्याला एका शब्दामध्ये आपण सांगू शकतो अबाल वृद्ध. ठीक आहे, या अबाल वृद्धांचा आपण या ठिकाणी काय करू शकत नाही? अस्तित्व नाकारू शकत नाही. मग लक्षात घ्यायचं. आता सर, ह्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा जन्म का झाला? सशस्त्र क्रांतिकारी चळवळींचा जन्म का झाला? लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस काँग्रेसच्या दोन्ही अवस्था होत्या, जहाल युग असेल किंवा मवाळ युग असेल, या दोन्ही अवस्थांच्या माध्यमातून ज्यावेळेस भारतासाठी विशेष प्रयत्न केले गेले नाहीत किंवा प्रयत्न केले असताना त्या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही, म्हणून या ठिकाणी क्रांतिकारी चळवळींचा जन्म झाला. बघा दोन गोष्टी इथं समजून घ्या. पहिला म्हणजे मवाळ कालखंड, कुठला लक्षात घ्या? मवाळ कालखंड. दुसरा म्हणजे जहाल कालखंड. बघा लक्षात घ्यायचं, जहाल कालखंड जरी नाव असेल तरी लक्षात घ्यायचं तो शेवटपर्यंत जहाल राहिलेला नाही. त्यांची लेखी धोरण, कारण त्यांच्यामध्ये पण वाद होते. बघा मवाळ कालखंडात जर का गोष्टी पूर्ण झाल्या असत्या तुमच्या, तर जहाल युगानं जन्म घेतला नसता. हा बघा लक्षात घ्यायचं, जर जहाल युगामध्ये सगळ्या मागण्या मान्य झाल्या असत्या, देश स्वतंत्र केला असता, तर गांधीचं नेतृत्व उदयाला आलंच नसतं. आणि मग या सगळ्या गोष्टीतून एक वर्ग असा तयार झाला. बघा लक्षात घ्यायचं, एक वर्ग असा तयार झाला की हे बघवतच नव्हतं त्यांना. त्यांना जो तिसरा वर्ग आहे क्रांतिकारकांचा, त्यांना देखील स्वतंत्र पाहिजे होतं, पण हे नेहमीप्रमाणे बघत होते, अरे काय यांच्याकडून काहीच होईना झालंय. लक्षात घ्यायचं, काही होत नव्हतं अशातला भाग नाहीये,
पण त्यांना झटपट स्वतंत्र पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? झटपट स्वतंत्र. बघा, प्रत्येकाचं मार्ग जरी वेगळं असतील, प्रत्येकाचे मार्ग जरी वेगळे असतील, तर अल्टिमेट गोल एकच होता. बघा, शेवटचं गोल एकच होतं, स्वराज्य आणि स्वातंत्र्य. स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे महत्वाचं बघा आपल्यासाठी, सगळ्यात महत्वाचं आहे. मग यांच्यातून काही चुका होत गेल्या. बघा, चुका झालेल्या आहेत. गांधीयुगामध्ये चुका झाल्यात, जहाल युगामध्ये चुका झाल्यात, मवाळ युगामध्ये चुका झाल्यात, आणि मग यातून सुधरून यांनी सरते शेवटी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला. आपल्याकडे वासुदेव बळवंत फडकेंनी सांगितलं होतं, जर का भारतातून ब्रिटिशांना हद्दपार करायचं असेल, जर ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करायचं असेल, तर सशस्त्र क्रांतीशिवाय मार्ग नाही, शस्त्र उचललेच पाहिजेत. म्हणून आपल्याकडे काय झालं, या क्रांतिकारी चळवळीचा जन्म झाला. बघा मग याच्यामध्ये ब्रिटिशांनी शस्त्राच्या धाकावर चालवलेल्या कारभाराला शस्त्रानेच जसेच्या तसे उत्तर दिलं पाहिजे असं क्रांतिकारकांची विचारसरणी झाली. बघा, येस, अगदी बरोबर आहे. आता बघा कसं असतं ना, की इतिहासाचा अभ्यास करत असताना, इतिहासाचा आपल्याला अभ्यास करत असताना काय करावं लागेल माहित आहे का? आपण ज्याचा अभ्यास करतोय ना, तसा आपण विचार केला पाहिजे. समजा गांधीयुगाचा विचार करतोय आपण, किंवा गांधीयुगाचा अभ्यास करतोय, गांधीजीच्या प्रमाणे विचार करायला पाहिजे. क्रांतिकारकांचा विचार करतोय किंवा क्रांतिकारकांचा अभ्यास करतोय, क्रांतिकारकांच्या प्रमाणे आपण काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या घटकाचा अभ्यास करता, तो घटक कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करा. 100% तुम्हाला इतिहास विषय सोपा वाटायला लागेल. बघा, हा, ब्रिटिशांनी शस्त्राच्या धाकावर चाललेल्या राज्यकारभाराला जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे असं क्रांतिकारकांचं म्हणणं होतं. कारण क्रांतिकारकांनी बघितलं होतं याच्या अगोदर, अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळ, बैठका, चर्चा, गेल्या लक्षात, मग त्या शिष्टमंडळामध्ये भजीपाव खाऊन येणे किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी सशस्त्र क्रांतिकारी म्हणजे क्रांतिकारकांनी बघितल्या होत्या. क्रांतिकारक का घडले बरं? क्रांतिकारक की ज्यांनी क्रांती समाजामध्ये घडवून आणली, कारण त्यांना हे मान्यच नव्हतं. बरं, मान्य नव्हतं असं पण भाग नाहीये, पण किती दिवस, पण किती दिवस, येतो विषय लक्षात, किती दिवस ना, हा महत्वाचा आहे आपल्यासाठी. आपले ध्येय साध्य करण्यासाठी क्रांतिकारकांनी गुप्त संघटना स्थापन केल्या. बघा, लक्षात घ्यायचं, काय केलं त्यांनी, सगळ्यात महत्वाचं, गुप्त संघटना स्थापन केल्या. हो, शिष्टमंडळ म्हणजे काय, तेच असतं, जाणे, सरकारसोबत चर्चा करणे, त्या ठिकाणी असणे, काही भजीपाव वगैरे असेल किंवा चहा पाणी असेल, पार्ले बिस्किट असेल, खायचे आणि परत यायचे. मग ते शिष्टमंडळाला यश येवो किंवा न येवो, आपल्याला काय आहे, मंत्र्याशी भेट होणं गरजेचं. ते जाणे, खांद्यावर हात ठेवा म्हणणे, फोटो काढणे, शिष्टमंडळ परत, काय झालं माहित नाही. ठीक आहे, बघा, असंच होताना दिसतं आपल्याला सहसा. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी क्रांतिकारकांनी गुप्त संघटना स्थापन केल्या, शस्त्रास्त्र मिळवली, वृत्तपत्र चालवली, परदेशात राहूनही क्रांतिकार्याला मदत केली. म्हणजे हे जे क्रांतिकारक आहेत हे विविध भागामध्ये होते. काय होते? विविध भागांच्या मध्ये पण होते. बघा, हे देखील आपल्याला काय या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, ओके, ठीक आहे, बघा थोडंसं. बघा, याच्यामध्ये काय आहे की थोडंसं त्रास होतोय, आपण एक 5-10 मिनिटं बघूया आणि मग पुन्हा आपण काय करूया, लेक्चर थांबूया, कारण त्याला त्रास होतोय. तसं मागायला गेलं तर थोडंसं हे आहे, खोकला जास्त आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. शस्त्रास्त्र मिळवणं हे जे काय यांची कार्य आहेत, आयोग तो आपल्याला प्रश्न विचारू शकतो. बघा, की यांचं एकूण असणारं कार्य जे काही स्वरूप आहे, त्या स्वरूपावरती आयोग काय करतं, आपल्याला प्रश्न विचारत असतो. बघा, बंगालमधल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. आता बघा, लक्षात घ्यायचं, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं. बघा, याच्यामध्ये काय केलं होतं, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं. बघा, कुठलंही तुम्ही घ्या, म्हणजे कुठलीही तुम्ही चळवळ घ्या, या ठिकाणी जे काही बंगाल आहे ना, बंगाल, हे बंगाल या ठिकाणी काय आहे, हॉटस्पॉट बनलेलं. बघा, मग याच बंगालमध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्रांतिकारी चळवळी घडून आल्या. लक्षात घ्यायचं, क्रांतिकारी चळवळी. मग सर, ते 1897 पुण्यात राहण्या चर्चा झाली, त्याचं काय, मग ते आहे ना, ते वेगळं आणि क्रांतिकारी चळवळी वेगळ्या. जरी रँडची हत्या क्रांतिकारी चळवळीचा एक भाग असेल, तरी देखील लक्षात घ्यायचं, त्यावेळेस तुरळक हे व्हायचं प्रकरण. काय व्हायचं? तुरळक व्हायचं. बघा, तुरळक व्हायचं. पण नंतर मात्र काय झालं, हे एकसारखे चालू झाले. काय झाले? एकसारखे चालू झाले. कुठलीही चळवळ ही एकसारखी असावी लागते. ठीक आहे,
तर मग लक्षात यायचं बंगाल, मग बंगाल नंतर पुन्हा ते कुठे गेलं, पंजाब मध्ये गेलं, मग नंतर तेच लोन पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलं, मग भारताच्या विविध भागामध्ये काय गेलं ते पसरत गेलं बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे ज्या काही क्रांतिकारी चळवळ्या आहेत या क्रांतिकारी चळवळी आपल्याकडे पसरत गेलेल्या आहेत. या सगळ्यांचं कार्य एकच होतं, जहाल असेल, मवाळ असेल किंवा अजून कोणी असेल, ह्या सगळ्यांचं एकच टार्गेट होतं, ते म्हणजे या राष्ट्राला स्वराज्य मिळवून देणं. ठीक आहे, बघा बंगालमधील क्रांतिकारी चळवळी, युगांतर समिती स्थापना योगी अरविंदो यांचे बंधू बरिंद्र कुमार घोष आणि स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त. म्हणजे याचा अर्थ असा, बरिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त ह्या दोघांनी काय केली, युगांतर समितीची स्थापना केली. बघा युगांतर हे क्रांतीचा प्रचार करणारं वृत्तपत्र होतं. बघा युगांतर काय होतं, हे वृत्तपत्र पण होतं आपल्याकडे. आता बघा अनुशीलन समिती बघायची आपल्याला 1901 मध्ये. हे थोडंसं पाठीमागचं युगांतर सोडून द्या, ते आहेच आपल्याला, पण सुरुवातीला आपल्याकडे 1901 ला अनुशीलन समिती स्थापन झाली बघा बंगालमध्ये. बरिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र दत्त यांच्या पुढाकाराने क्रांतिकारकांनी स्थापन केली. बघा बरिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र दत्त यांच्या पुढाकाराने क्रांतिकारकांनी ही संघटना स्थापन केली. आता जे सदस्य बघा कोण कोण होते, सदस्य सगळ्यात महत्वाचं आहे, हे हेमचंद्र दास, उल्हासकर दत्त, खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी यांनी केलं. बघा आता याच्यापैकी असणारे जे काही हेमचंद्र दास आहेत, या हेमचंद्र दास यांनी रशियात जाऊन काय केलं, बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केलं. आता बघा सगळ्यात महत्वाचं होतं, हे जे काही क्रांतिकारक आहेत, हे जे काही क्रांतिकारक आहेत, या क्रांतिकारकांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, या क्रांतिकारकांना एका देशाचं आकर्षण होतं, या क्रांतिकारकांना एका देशाचं आकर्षण होतं, तो देश होता जपान. हा सगळ्यात महत्वाचा जपान, आणि जपान नंतर यांना जर का सगळ्यात आकर्षण कोणाचं असेल तर ते म्हणजे रशियाचं होतं. बघा कोणाचं होतं, रशियाचं. का जायचं बरं, कारण विषय असा आहे की जपान हा देश जरी लहान असेल तर याच्यामध्ये लढवय्ये खूप मोठे होते. आणि जपानचा तुम्ही काय करा, आता इथून हे लेक्चर झालं ना की थोडं जपानचा तुम्ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड चेक करा. ज्याला वॉरियर म्हणतो ना, वॉरियर, वॉरियर संकल्पना यांच्याकडे जन्माला आली. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे बघा, आमचं नाक कापलं, आमचं नाक कापलं, ही संकल्पना आहे. बघा ही नाक कापलं संकल्पना ही जपानची काय असायचं, जपानची एक संकल्पना आहे की वॉरियर जन्माला येतो तो जिंकण्यासाठीच. आणि मग त्यांच्यामध्ये असं असायचं की ज्यावेळेस दोन वॉरियरची युद्ध व्हायची त्याच्यामध्ये जो वॉरियर हरायचा तो नाक कापून घ्यायचा असं म्हणलं जातं. बरं का, ते खरं आहे खोटं आहे माहिती नाही, म्हणून आणि मग त्याची ती हार असायची, म्हणून आपल्याकडे नाक कापलं याचा अर्थ काय घेतला जातो, हार मानली किंवा चुकीचं घडलं. आला का विषय लक्षात. आणि मग जपान बद्दल किंवा जपानमध्ये असणारं बॉम्ब किंवा जे काही इतर सशस्त्र क्रांतिकारी किंवा सशस्त्र कारवाया करण्यासाठी जे काही साहित्य असायचं ते मुबलक प्रमाणामध्ये मिळायचं. आणि जपानी लोक देखील लक्षात घ्यायचं, पहिल्यापासून क्रांतिकारक असल्यामुळे ते आपल्याला नेहमी सपोर्ट करायचे. ठीक आहे, याच्यामुळे त्यांना क्रांतिकारकांना जपान विशेष आकर्षण होतं, पण रशियाचं पण त्यांना आकर्षण होतं. बघा ठीक आहे, पण रशियापेक्षा जास्त आकर्षण त्यांना जपानचं आपल्याला दिसून येतं. ओके, यांनी काय केलं, बंगालवर यांच्या 500 शाखा सुरू झाल्या. बघा आता हे क्रांतिकारक आणि या क्रांतिकारकांचे सहकार्य आणि त्यांनी केलेल्या विशेष घडामोडी याच्यावरतीच काय करा, फक्त फोकस करा. हेमचंद्र दास यांनी रशियात जाऊन बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. बघा क्रांतिकारी चळवळींचा प्रसार करण्यासाठी अरविंद घोष यांनी वंदे मातरम, बिपिनचंद्र पाने न्यू इंडिया ही वृत्तपत्र चालू केली. बघा अनुशीलन समितीमार्फत, अनुशीलन समितीमार्फत खालीपैकी कोणती वृत्तपत्र चालू जात होती, एक म्हणजे वंदे मातरम आणि दुसरं म्हणजे बिपिनचंद्र पाल यांचं न्यू इंडिया. ही दोन वृत्तपत्र चालू जायची. बघा बिपिनचंद्र पाल यांचं कोण काय बनवून न्यू इंडिया. आता न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही दोन वृत्तपत्र देखील अॅनी बेझंटचे आहेत. बघा अॅनी बेझंट यांचं पण न्यू इंडिया आहे. ठीक आहे, ते न्यू इंडिया आपल्याकडे होमरूल चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वापरण्यात आलेलं होतं. 23 डिसेंबर 1907 रोजी ढाक्याचा मॅजिस्ट्रेट अॅलन याला फरीदपूर स्टेशनवरती क्रांतिकारकांनी काय केलं, ठार केलं. बघा हा खून केला त्याचा. त्याच्यानंतर 30 एप्रिल 1908 मध्ये कोलकात्याचा मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड प्रकरण लक्षात यायचं. हा आणि ह्याच किंग्सफोर्ड प्रकरणामध्ये लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दुसऱ्यांदा अटक करण्यात आलं होतं. आणि राजद्रोहाचा आरोप असणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसचे ते पहिले नेते आहेत की ज्यांच्यावरती 1897 पण काय करण्यात आला, राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्याच्यानंतर पुणा देशामध्ये त्यांना त्यांच्यावरती 1908 मध्ये पण करण्यात आला. आणि 1916 ज्यावेळेस त्यांनी होमरूल चळवळ चालू केली होती त्या होमरूल चळवळीमध्ये पण त्यांना काय करण्यात आले, त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. बघा आणि ज्यावेळेस 1916 राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावरती तिसऱ्यांदा नोंद करण्यात आला होता त्यावेळेस तो गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. पण राजद्रोहाच्या आरोपाखाली 2 वेळा जेलमध्ये जाणारे आपल्याकडे नेतृत्व आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. ठीक आहे, हे लक्षात घ्या, तुम्ही थोडंसं महत्वाचं आहे आपल्यासाठी समजून घेणं. तर इथून पुढे जो काही भाग आहे तो तुम्ही काय करा, फक्त थोडासा वाचून घेशील.
याच्याबद्दल तुमच्या काही अडचणी असतील तर एक शेवटचे एक दोन तीन मिनिटं आपण काय करूया, थोडं डिस्कस करूया. बोला, आता माझ्याकडे मोबाईल आहे, मी तुमचा कमेंट बघतोय. थोडंसं काय करूया, आता आपण थांबूया आणि जे काय आहे ते आपलं अजून एक सेशन होणार आहे, पण ते त्याच्यामध्ये थोडासा जो काही शिल्लक भाग राहिला आहे तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा तुम्हीही एवढी लोक या ठिकाणी थांबलेले आहात, छान वाटतंय नाही का असं. काय अडचणी आहेत? येस, आपलं ते जे काही ऑल इन वन ऍप आहे ना, त्या ऑल इन ऍप वरती आहेत बघा. पीडीएफ नावाचा फोल्डर आहे, सॉरी नोट्स नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला वरच आहे बघा हे. चालेल, ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला, तोपर्यंत नमस्कार.